गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरन ओके okay. आवाज क्लिअर सगळ्यांना चला सुरुवात मॅरेथॉन सेशन मध्ये आपलं स्वागत मागच्या वर्षी जे मॅरेथॉन झाले होते याचा भरभरून लोकांना फायदा लोक सुद्धा तीच गोष्ट यावर्षी करण्याचा आमचा प्रयत्न असेल समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे ठीक आहे सुरुवात जी आहे ती इकॉनॉमिक्स पासून आपण करतोय इकॉनॉमिक्स मध्ये लास्ट इयर आपण जे मॅरेथॉन घेतले होते चार सेशन्स ठीक आहे त्याच्यामधला काही पोर्शन जो मिसिंग राहिला होता तिथून आपण इथं सुरुवात करणार आहे राईट सो मागचे पण बघणं गरजेचं आहे आणि इकॉनॉमिक्स विषय मोठा आहे सो तिथलं थोडंसं इथलं थोडंसं असं करून हंड्रेड पर्सेंट इकॉनॉमिक्स तुमचं होऊन जाईल या पद्धतीनं डिझाईन जे आहे ते केलेलं आहे पहिले काही टॉपिक बेसिक दोन्हीकडे कॉमन असतील ओके याच्या आधी आपण हायस्कोरिंग टॉपिकचं एक लेक्चर टाकलं होतं बघा राईट त्याच्यामध्ये जे दहा हायस्कोरिंग टॉपिक सांगितलेले आहेत ते दहा स्कोरिंग टॉपिक आपल्याला मॅरेथॉन मध्ये कव्हर करायचे जेणेकरून मागच्या तीन वर्षांचा तो पॅटर्न राहिलाय सो ते प्रश्न तुम्हाला सहज सुरुवात जमतील पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे अर्थशास्त्र बेसिक अर्थशास्त्र इथं काही नावं महत्वाची आहेत त्यांच्या काही व्याख्या महत्वाच्या आहेत राईट अर्थशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे सोशल सायन्स आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो राईट याचा अर्थ पहिलं समजून घ्यावा लागेल की सामाजिक विज्ञान काय असतं कायम लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस आपण सोशल म्हणणार आहे त्या त्यावेळेस ह्युमन इंटरॅक्शनची चर्चा आपण करणार आहे म्हणजे माणसा माणसामध्ये चालणारे जी देवाणघेवाण आहे त्याची चर्चा आपण करणार आहे आणि विज्ञान त्याला ज्यावेळेस आपण लावतो या दोघांमध्ये चालणारे इंटरॅक्शन काहीतरी प्रिन्सिपल्सनं गाईड केलेलं असतं काहीतरी तत्व असतात त्याच्यानुसार हे इंटरॅक्शन चालतं याला पण सामाजिक विज्ञान म्हणणार आहे मग दोन व्यक्तींमधला दोन देशांमधला दोन राज्यांमधला संबंध ज्यावेळेस आपण आर्थिक डायमेन्शनच्या अंतर्गत बघतो याला अर्थशास्त्र असं आपण म्हणतो ठीक आहे सो so, त्याच्यानंतर एक नाव महत्वाचं लिओनोल रॉबिन्स हे लिओनोल हे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी अर्थशास्त्राचं वर्णन टांचाईचे विज्ञान केलेलं आहे राईट right? सो so, बघा इथं एक क्वेश्चन चांगला डिझाईन होऊ शकतो की टांचाईचं विज्ञान कुणी म्हटलंय किंवा रिओ निओ लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राला काय म्हंटलंय ठीक आहे सो so, याला आपण सायन्स ऑफ स्कार सिटी सुद्धा म्हणतो याला आपण काय म्हणणार आहे म्हणणार टंचाईचं विज्ञान आहे आपल्याला जे काही इकॉनॉमिक रिसोर्सेस ओव्हरऑल जे रिसोर्सेस मिळणार आहेत हे रिसोर्सेस आपल्याला शंभर टक्के पुरत नाही बरोबर मग त्याच्यामध्ये टंचाईच असणार आहे ते मॅनेज आपण कसं करतो याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करणार आहे या पद्धतीची यांची डेफिनेशन आपल्याला सांगता येते त्याच्यानंतर अर्थशास्त्राची कल्याणवादी व्याख्या mm -hmm. वेलफेअर इकॉनॉमिक्सची जी व्याख्या आहे नाव लक्षात असू द्या कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर मार्शल येतात त्याच्यानंतर डॉक्टर पिगू येतात एडविन कॅनन आणि ब्रिविच ही नावं महत्वाची राईट एक सिम्पल क्वेश्चन येईल की खालीलपैकी कोण कल्याणकारी आहे किंवा पुढे कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास केला मार्शल पिगू एडविन आणि ब्रिजिस यांचं आपण सांगू शकतो मग त्याच पद्धतीनं डेव्हलपमेंट असा कडे ज्यावेळेस आपण येतो अर्थशास्त्राची विकास केंद्रित व्याख्या कुणी दिलेली आहे सॅम्युअलसन यांनी दिली आहे आणि के जी यांनी दिलेलं आहे हे नाव महत्वाचं बघा सॅम्युलसन यांचं नाव महत्वाचं वर विचार केला तर मार्शल यांचं नाव महत्वाचं कल्याणकारी म्हटलं की मार्शल नाव लक्षात यायला पाहिजे डेव्हलपमेंट म्हटलं की सॅम्युलसन हे नाव तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पुढच्या बेसिककडे जाऊयात मग आता अर्थशास्त्राची सुरुवात जी झाली ती क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांच्या अभ्यासापासून होते राईट अर्थशास्त्रामध्ये बरेचशे आपल्याला स्टेजेस दिसतात बघा पहिल्यांदा क्लासिकल इकॉनॉमिस्ट आले मग मार्क्सिस्ट आले त्याच्यानंतर न्यू क्लासिकल आले मॉनिटरी स्कूल आलं ओके सो ही एक टाईमलाईन आहे मग इथं पुन्हा शास्त्रज्ञांची नावं महत्वाची राईट क्लासिकल विचारत विचारवंत जे आहेत त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या खूप इंटरेस्टिंग आहे बघा राईट right? त्यांच्या म्हणण्यानुसार वस्तूंची किंमत म्हणजे त्यात उतलेले मानवी श्रम एखाद्या वस्तूची किंमत आपण कशा पद्धतीने लावतो तर त्याच्यामध्ये आपण मानवी श्रम किती टाकणार आहे हे थोडस आपल्याला बघावं लागेल ठीक आहे या क्लासिकल विचार तज्ञांमध्ये येणारे जे व्यक्ती आहेत त्यांची नावं महत्वाची मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय नावं व्यवस्थित लक्षात असू द्या राईट right? कुठं ना कुठं तरी हा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये दिसू शकतो तो क्लासिकल मध्ये जॉन बॅप्टिस्ट से येणार आहेत त्यानंतर थॉमस मालथस येणार आहेत त्यानंतर डेव्हिड रिकार्डो येणार आहेत आणि जॉन स्टुअर्ट मिल या तिघांची नाव आपल्याला सांगता येतात पैकी जॉन बॅप्टिस्ट से सेचा चा सिद्धांत बरोबर थॉमस मालथस डेमोग्राफी विषयी त्यांची एक थेअरी सुद्धा आहे आणि डेव्हिड रिकार्डो व्यापाराविषयी त्यांची थेअरी आहे बघा राज्यसेवा मेन्सला ही नावं पुन्हा येतात राईट पण क्लासिकल ची सुरुवात जी आहे ती एका व्यक्तीपासून होते त्याला आपण काय म्हणणार आहे स्मिथ स्मिथ म्हणणार यांची एक दुसरी पण ओळख आहे यांना अर्थशास्त्राचे जनक अर्थशास्त्राचे पप्पा वडील या पद्धतीने आपण सांगत असतो यांना अर्थशास्त्राचे जनक सोबतच भांडवलशाहीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जात शास्त्र आहे हे सांगणारे हे पहिले होते म्हणून त्यांची ओळख खूप महत्वाची आहे राईट त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकातून अर्थशास्त्राचे प्रारंभीचे प्रिन्सिपल्स जे आहेत हे प्रिन्सिपल्स डिराईव्ह करण्यात आले सो त्या पुस्तकाचं नाव सुद्धा महत्वाचं त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत पुस्तकांची नावं लक्षात ठेवा राईट पहिलं पुस्तक जे आहे ते नैतिक भावनांचा सिद्धांत आहे याला थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स आपण म्हणणार आहे त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे न्यायशास्त्रावरील व्याख्याने लेक्चर्स ऑन ज्युरी स्टुडंट्स आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं असणार राष्ट्रांच्या संपत्तीचे स्वरूप आणि कारणांची चौकशी अँड inquiry इंटू नेचर अँड causes ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स बरोबर वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक नाव तुम्ही वाचलेलं असेल आखं घ्या आयोगाला ही खोड आहे सगळं नाव व्यवस्थित करायचं काहीतरी शब्द गाडतील आपल्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे सो एन्क्वायरी टू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन याच्यामध्ये त्यांनी भांडवलशाहीची तत्व जी आहेत भांडवलशाहीची तत्व मांडलेली आहेत पैकी दोन तत्व खूप महत्वाचे असतात नाव तुम्हाला माहित असतील माहित असतील तर सांगण्याचा प्रयत्न करा पहिले जे तत्व आहे त्याला आपण काय म्हणणार आहे लेसाज फेअर म्हणणार आहे बरोबर दुसरं जे आहे त्याला इनविजिबल हँड म्हणणार आहे ठीक आहे लेसाज फेअर हा एक फ्रेंच टर्म आहे लेसाज फेअर म्हणजे सोडून द्या मोकळं सोडा या पद्धतीने आपण सांगू शकत असतो आणि इनविजिबल हँड म्हणजे अदृश्य हात भांडवलशाही या दोन तत्वांवर चालते ठीक आहे ऍडम स्मिथ यांनी सांगितलं की जर एखादी अर्थव्यवस्था बरोबर अर्थशास्त्रामध्ये दोन एंटिटीच्या दरम्यान आपण इंटरॅक्शन बघितले या सगळ्यांची एक व्यवस्था असते त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणणार बरोबर ही अर्थव्यवस्था गाईड करत असताना ही अर्थव्यवस्था सांभाळण्याचं काम याला डायरेक्शन डिर, देण्याचं दिशा देण्याचं काम वेगवेगळ्या व्यक्ती -वेग करत असतात जर राज्य शासन करत असेल तर किंवा पहिलं राज्य शासन करतं किंवा दुसरं स्वतः अर्थव्यवस्था गाईड करण्याचं काम करते ठीक आहे यापैकी एक दोघांपैकी एक दोघं पण नाही दोघं असतील तर त्याला आपण वेगळ्या मॉडेलमध्ये ठेवतो बरोबर सो लेसाज मध्ये त्यांनी काय सांगितलं की अर्थव्यवस्था जी आहे आणि राज्य व्यवस्था जी आहे यांचा काडीचा संबंध नसला पाहिजे बरोबर बाजूला सोडून द्या मोकळ सोडा ठीक आहे या पद्धतीनं लेसाज फेअर प्रिन्सिपल आपल्याला सांगता येतो दुसरा जो इंटरेस्टिंग प्रिन्सिपल आहे त्याला आपण इन्व्हिजिबल हँड म्हणणार आहे राईट हा प्रिन्सिपल थोडस समजून घ्यावा लागेल इन्व्हिजिबल हँड किंवा अदृश्य हात असं त्यांनी म्हटलं अर्थव्यवस्थेचा आणि राज्य व्यवस्थेचा संबंध नसेल तर अर्थव्यवस्था गाईड कोणत्या प्रिन्सिपल्सना होईल अर्थव्यवस्थेचं रेग्युलेशन होणं गरजेचं आहे कोणतीही व्यवस्था विदाऊट रेग्युलेशन काम नाही करू शकत राज्य व्यवस्थेला तर लेसाच फेअरमधन तुम्ही बाजूला काढले मग गाईड कोण करेल काळजी करू नका अदृश्य हात आहे जो की गाईड करतो या पद्धतीने त्यांनी सांगितलं सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकानं या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा सेल्फ इंटरेस्ट जो आहे या सेल्फ इंटरेस्टला प्रायोरिटी द्यावी असं त्यांनी सांगितलंय मी माझा स्वार्थ बघायचा या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांनी स्वतःचा स्वार्थ बघायचा बरोबर आता माझा स्वार्थ काहीतरी एक्स वाय झेड आहे समोर अजून हजार लोक आहेत त्या हजारपैकी दहावीस जणांचा सुद्धा स्वार्थ सेम एक्स वाय झेड असू शकतो असं सगळ्या सेल्फ इंटरेस्टच एकत्रीकरण होत बाजारामध्ये मागणी तयार होते आणि सप्लाय मग या मागणीला पुरवण्यासाठी येत असत बरोबर सो हे सगळे जे सेल्फ इंटरेस्ट एकत्र होत आहेत हे गाईड करतायत अर्थव्यवस्थेला हे आपल्याला दिसत नाहीत म्हणून ते इन्व्हिजिबल असतात याला आपण इन्व्हिजिबल हँड म्हटले सो हे दोन प्रिन्सिपल जे आहेत ऍडम स्मिथचे महत्वाचे पुस्तकांची नावं पुन्हा एकदा सांगतो <laughs> थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स त्याच्यानंतर लेक्चर्स ऑन ज्युरी स्टुडन्स अँड एन्क्वायरी इन टू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हे तीन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर त्याच्यानंतर अदृश्य हात अदृश्य हात सांगितलं लेसाज ले फेअर आपण सांगितलेलं आहे त्यानंतर मग या आयडियलॉजीला विरोध करणारी एक दुसरी भांडवलशाहीला विरोध करणारी एक दुसरी आयडियोलॉजी येते त्याला आपण मार्क्सिस्ट आय आयडियोलॉजी म्हणणार आहे मार्क्सिजम मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचं काम न केलं होतं बरोबर सो मार्क्सिझम मा आलं खूप आधी पण त्याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सोवियत संघ तयार झाल्यावर झालेला आपल्याला दिसतं बरोबर मग समाजवादी व्यवस्था त्यांनी एस्टॅब्लिश केली होती मार्क्सचं समाजवादी व्यवस्थेचं चित्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं ठीक आहे काल मार्क्स एक महत्वाचे व्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल कुठंतरी जसं भांडवलशाहीचं फाउंडेशन भांडवलशाहीचं फाउंडेशन जसं ऍडम स्मिथ यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं तसंच समाजवादाचं जे फाउंडेशन आहे हे कालमार्क्स यांनी मांडलेलं आहे ओके सो दोघं एकमेकांना तगडे आहेत असं म्हटलं तरी चालेल यांचं पण एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा याला दास कॅपिटल म्हटलं दा। जातं जसं ते थे, थे इन्क्वायरी टू वेल्थ ऑफ नेशन बघितलं तसं इथं दास कॅपिटल हे पुस्तक आपल्याला दिसतं त्यांची अजून एक थेअरी आहे थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू ओके नाव लक्षात असू द्या त्याच्यानंतर या थेअरीमध्ये त्यांनी उत्पादकाचा नफा आणि कामगारांचे श्रम याविषयी चर्चा केलेली आहे आणि आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा मार्क्स म्हणतात की आर्थिक विकासाची प्रमुख प्रेरणा काय असेल आर्थिक विकास जर घडवून आणायचा असेल तर काय करावं लागेल तांत्रिक प्रगती ओके okay, हा मुद्दा लक्षात ठेवा हा मुद्दा आपल्याला इथून पण बऱ्याचदा रिपीट होणार आहे राईट मुद्दा पण इथं स्ट्रेस करतोय ओके सो okay, so दास कॅपिटलमध्ये या विषयीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसणार आहे विकास करायचा असेल तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असायला हवी ओके okay, या पद्धतीने आपल्याला सांगता येतं मग पहिल्यांदा भांडवलशाही आली मग समाजवादी व्यवस्था आली राईट काही देशांनी समाजवादी व्यवस्था स्वीकारली काही देशांनी भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली ओके okay, सो so दोन देश एकमेकांना पॅरल चाललेले आपल्याला दिसतात पण एकोणीसशे वीस ते एकोणीशे तीसच्या दशकामध्ये जिथं जिथं भांडवलशाही व्यवस्था होती तिथं तिथं अडचणी यायला सुरुवात झाल्या पहिलं विश्वयुद्ध संपलं पहिल्या विश्वयुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाच्या रिलेटेड इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या होत्या गोळा बनवणाऱ्या किंवा अजून काय बनवणाऱ्या राईट युद्ध संपलं इंडस्ट्री पूर्ण थांबून गेलं आता त्यांच्या ह्याला मागणीच नाही एकूणच अर्थव्यवस्थेचं चक्र बंद पडलं आणि या बंद पडलेल्या चक्रामधून महामंदीची सुरुवात होते ज्याला ग्रेट डिप्रेशन म्हटलं जातं अशा पद्धतीचं ग्रेट डिप्रेशन जे आहे ते याच्या आधी एकोणीसशे वीसच्या दशकाच्या आधी कधीच आलं नव्हतं आणि तिथून पुढे सुद्धा कधीच आलेलं हो नाही तो हे एकच आहे आजपर्यंत आलेलं एकच आहे हे चाललं जवळपास आठ ते दहा वर्ष खूप भयानक परिस्थिती होती ओके सो युद्धोत्तर कालखंडामध्ये अर्थव्यवस्था अडचणीत सापडत असते इथं सापडली राईट जर भांडवलशाहीची तत्व आपण आहे तशी स्वीकारली ऍडम स्मिथच्या आयडियोलजीला आपण आहे तसं स्वीकारलं तरी देखील अशा अडचणी येत आहेत सोल्युशन काय काढायचं बरोबर हे सोल्युशन जे आहे हे सोल्युशन एका व्यक्तीने काढलं व्यक्ती म्हणला काळजी करू नका द बॉस oh. इज हिअर राईट त्यांचं नाव होतं केन्स त्यांना काय म्हणणार आहे आपण केन्स म्हणणार आहे राईट केकॉनॉमिक्सचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात राईट right? so, भांडवलशाही मध्ये अडचण जी दिसून येते बघा भांडवलशाही चालते मागणी आणि पुरवठ्यावर बरोबर मागणी आणि पुरवठ्यावर ही भांडवलशाही जी आहे ती चालते ही मागणी आणि पुरवठा यांच नैसर्गिकरित्या चालणारे जे चक्र आहे हे इंटरफेअर करू नका असं लेसाज फेअर सांगतो राज्य व्यवस्थेला याच्यामधून बाहेर ठेवतो राईट आणि सोबतच इनविजिबल हँड आहे जो इनविजिबल हँड या चक्राला चालवण्याचं चा काम करतो अशी भांडवलशाही म्हणते पण ग्रेट डिप्रेशनच्या वेळेस जागतिक महामंदीच्या वेळेस मागणी पूर्णपणे संपून गेली होती बरोबर का तर युद्ध मध्ये सगळ्या गोष्टी तयार करणाऱ्या आपल्या इंडस्ट्रीज होत्या संपल्या मागणी संपली मागणी संपल्यामुळं लोकांचे ज्या कंपनीज या मागणीला पुरवठा करत होत्या या पुरवठा कंपन्या सुद्धा बंद पडायला लागल्या लोकांचे रोजगार गेले लोकांचे रोजगार जाणार असतील तर गरिबी सदृश्य परिस्थिती आली ही गरिबी सदृश्य परिस्थिती पुन्हा मागणीला जाऊन इम्पॅक्ट करायला लागली आणि अर्थव्यवस्था एका बेकार चक्रामध्ये किंवा चक्र सापडलेली आपल्याला दिसते ओके केन्स म्हणतात काळजी करू नका द बॉस इज हेअर राईट सरकारांनी लेसाज फेअरमध्ये जे सांगितलं होतं की सरकारांनी लक्ष देऊ नका केन्स म्हणतात याच्या एकदम उलट करा सरकारांनी मुद्दा म्हणून या गोष्टीवर फोकस, फोकस करा पुरवठ्यावर नाही कशावर फोकस करायचं मागणीवर फोकस करा सरकारांनी इथं काय करायचं स्वतःची फिस्कल पॉलिसी जी आहे बरोबर दोन पॉलिट पॉलिसीज असतात मॉनिटरी आणि फिजिकल मौद्रिक धोरण बरोबर राजस्व धोरण ही जी फिजिकल पॉलिसी आहे या फिस्कल पॉलिसीचा वापर करा लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या म्हणजे सरकारने इथं पैसा खर्च करा असं त्यांचं म्हणणं सरकारने काय केलं पाहिजे पैसा खर्च केला पाहिजे लोकांचे रोजगार वाढतील लोकांचे रोजगार जर वाढले तर लोकांकडे पैसे वाढतील आणि हा वाढलेला जो पैसा आहे वाढलेला पैसा मार्केटमधली मागणी वाढवते मग ही मागणी वाढल्यावर पुरवठा वाढणार ओके आणि जे आपली सायकल बंद पडली होती ती रिस्टार्ट व्हायला सुरू होते या पद्धतीनं केन्स आपल्याला सांगता येतात बरोबर सो so, फिस्कल पॉलिसी खूप महत्वाची ठरते यांच्यामध्ये याच्यामुळे यांना बघा मायक्रो इकॉनॉमिक्सचे जनक सुद्धा म्हटलं जातं बरोबर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जनक कोण असा आयोग प्रश्न विचारू शकतो नाव लक्षात ठेवा जॉन मेनार्ड केन्स यांच्या पुस्तकांची नावं लक्षात ठेवा द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पीस एकोणीसशे एकोणीस साली लिहिलेलं पुस्तक आहे बरोबर म्हणजे त्यावेळेस पहिलं विश्वयुद्ध संपलं पहिलं विश्वयुद्ध संपल्यावर जर्मनीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक रिस्ट्रिक्शन्स टाकण्यात आले जसे सँक्शन रशियावर टाकले त्याच पद्धतीचे सँक्शन जर्मनीवर पडायला दिसतात दिस राईट right? याचे काय परिणाम होतील हे त्यांनी या पुस्तकात सांगितले शांततेचे आर्थिक परिणाम द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पीस ते म्हटले होते उद्या जाऊन युद्ध होणारे आणि झालं या पुस्तकामध्ये त्या गोष्टी चर्चा त्यांनी केलेली आहे दुसरं पुस्तक आहे द एंड ऑफ लेसाज फेअर बरोबर त्यांनी सांगितलंच होतं लेसा फेअर बंद करा नाही तर उघडून बसेल आणि मध्ये सगळ्यात महत्वाचं पुस्तक एकोणीसशे छत्तीस साली आलं रोजगार व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत आपण त्याला म्हणतो बरोबर एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या तीन गोष्टी या सिद्धांतामध्ये दे त्यांनी मांडल्या इथंच त्यांनी सांगितलं की सरकारांनी फिस्कल पॉलिसीचा वापर भरभरून करावा मार्केट रिस्टार्ट करण्यासाठी मागणी वाढवावी सरकारचं इंटरव्हेन्शन असावं मागणी पुरवठ्यावर नाही फक्त मागणीवर ते पण लोकांना पैसे देऊन ते पैसे कसे द्यायचे लोकांना काम द्या खड्डे खांदायला सांगा खड्डे खांदून झाले ते बुजवायला सांगा बरोबर त्यांना पैसे गेले पाहिजेत त्यांच्याकडनं काहीतरी नावाला काम करून घ्या पण अमेरिकेमध्ये हे धोरण आलं होतं अमेरिकेनं त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा ज्या आहेत यांचा विकास घडवून घेतला होता आणि इकॉनॉमी त्यांची रिस्टार्ट झाली पुन्हा सगळं नॉर्मल आलेलं आपल्याला दिसतं बरोबर असं असलं हा त्यांनी अजून एक थिअरी मांडलेली आहे काटकसरीचा विरोधाभास म्हटलं जातं किंवा याला पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट म्हटलं जात बघा काटकसरीचा विरोधाभास समजायला खूप इंटरेस्टिंग आहे राईट right? म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते मंदी सदृश्य परिस्थिती आली की रोजगारांवर प्रश्नचिन्ह उभे राहायला सुरु होतात बरोबर सो रोजगारामध्ये अडचण रोजगार निर्मितीमध्ये अडचण आपल्याला याला दिसते रोजगार निर्मितीमध्ये ज्यावेळेस अडचण येणार आहे त्यावेळेस आता लेटसे मागच्या सहा महिन्यामध्ये में वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेऑफ झाले बरोबर मंदी सदृश्य परिस्थिती आहे लेऑफ्स होत आहे आता मी एक्स वाय झेड कंपनीमध्ये ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला आहे ओके नाहीये पण कन्सिडर करा आहे आणि माझ्या कंपनीमध्ये जर लेऑफ सुरू झाले राईट माझं नाही झालं अजून पण सुरू झाले तर मला पण भीती असणार आहे ना की उद्या जाऊन काय खरे काढून टाकू शकतात या केस मध्ये ज्यावेळेस या द्विधा मनस्थितीमध्ये ज्यावेळेस मी जाणार आहे त्यावेळेस मी माझ्याकडे असणारे जे पैसे आहेत हे पैसे खर्च करणार नाही बरोबर काट कसर करायला मी सुरुवात करणार राईट सो माझ्याकडचा पैसा जो आहे हा पैसा मागणीमध्ये रूपांतरण त्याचं होत नाही हा पैसा काय होतो मी काटकसर करायला सुरुवात करतो थोडक्यात काय त्याला त्यांनी काय म्हटलं होतं शिफ्ट म्हटले बरोबर ना हे कॉमन वाली गोष्ट आहे तो मंदी सदृश्य परिस्थिती आहे मंदी सदृश्य परिस्थितीमुळं फोस्ट सेव्हिंग होतात याला काय नाव दिलं जातं फोस्ट सेव्हिंग आणि याच्यामुळे मार्केटमधली मागणी कमी होते मंदी आलीच मागणी कमी असल्यामुळे सो आधी मागणी कमी झाली मग मंदी आली आणि त्यातनं पुन्हा अजून मागणी कमी झाली राईट म्हणून ते म्हणतायत पॅराडॉक्स ऑफ फ्रिट विरोधाभास आहे काटकसर कसर करचाल अजून जास्त मागणी येईल हा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय म्हणून त्यांनी सरकारांना सांगितलं की कुठंतरी या परिस्थितीमध्ये अडकू नका जर अडकला इथून बाहेर पडलेले अवघडून जाईल पण सरकारने फिजिकल पॉलिसीचा वापर करा आणि भरभरून पैसा मार्केटमध्ये होता हेलिकॉप्टर म्हणजे सुद्धा म्हटलं जातं याला राईट हेलिकॉप्टरनं पैसा वाटा या पद्धतीने आपण सांगू शकतो बघा ठीक आहे याला पॅराडॉक्स ऑफ थ्री म्हटलंय त्याच्यानंतर मग बरेचशा अर्थव्यवस्थांनी केन्सने दिलेले जे मॉडेल आहे ह्या केन्सियन इकॉनॉमीचं मॉडेल स्वीकारायला सुरुवात केली फिजिकल पॉलिसी जी आहे ही फिजिकल पॉलिसी त्यांनी इम्प्लिमेंट करायला सुरू केली मोठ्या प्रमाणामध्ये से मागणी स्टेबल ठेवण्यासाठी ही फिजिकल पॉलिसी जी आहे ती बऱ्याचशा सरकारांनी वापरली अडचण काय झाली प्रश्न सोडवण्यासाठीच सोल्युशन त्यांना मिळालं पण हे सोल्युशन किती क्वांटिटीमध्ये वापरायचं हे लवकर समजलं नाही बरोबर म्हणजे मला माहित आहे की समजा मी आजारी असेल तर मी, खाली तर खाली मी एक गोळी खाल्ली तर मला बरं वाटेल आता गोळी खाल्ल्यावर मी नीट होणार आहे एक खायची का दहा खायच्या राईट दहा खाल्ल्या तर दुसरं काहीतरी भांड वाजायला बसणार आहे राईट सरकारने हे केलं फिजिकल पॉलिसीवर भरभरून लढचा खर्च जो आहे तो खर्च वाढवला आता प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेस फिजिकल पॉलिसीमधून पैसा खूप जास्त मार्केटमध्ये येणार आहे बरोबर मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त पैसा येतो गरजेपेक्षा जास्त पैसा आल्यानंतर पैशाचे जे मूल्य आहे हे मूल्य कमी व्हायला सुरू होत बरोबर म्हणजे आता आपल्याला खायची प्यायची आहे धरून चला महिन्याला एक दोन हजार रुपये घरचे पाठवतात एकदम चार लाख पाठवले तर काय होणार आहे बरोबर चार लाख घरचे एकदम पाठवले राईट आपल्याला कळणार नाही पैसे कसे खर्च करायचे सगळ्यांच्याच हातामध्ये चार लाख आले तर काय होईल बरोबर सो प्रत्येकाच्या ह्या दर वीस दर तीस दर चाळीस करत आपण भाववड करून टाकतो पैशाचं मूल्य कमी झालं इन्फ्लेशन वाढलं हे इन्फ्लेशन वाढलं की पुन्हा काय होणार आहे मंदी सदृश्य परिस्थिती येणार आहे म्हणजे केन्शियन इकॉनॉमी जे सोल्युशन दिलं होतं त्याच्यातनं पण मंदी येते आता करायचं काय बरोबर मग तिसरा प्लेअर मध्ये येतो त्या तिसऱ्या प्लेअरला आपण काय म्हणणार आहे मॉनिटरिस्ट विचारवंत हे शिकागो स्कूल म्हणून सुद्धा ओळखलं जात बरोबर शिकागोचा एक शाळा आहे खूप मोठी राईट असं समजा शिकागो युनिव्हर्सिटी आहे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आहे तिथं याच्यावर रिसर्च करण्यात आला आणि त्यांनी मग याला एक सोल्युशन काढलं राईट ते म्हणतायत की सरकारांचं जे इंटरव्हेन्शन आहे हे कमी करा केन्शियन इकॉनॉमीच्या अपोजिट ही विचारधारा आपल्याला दिसते सो फिस्कल पॉलिसीवर जो तुमचा डिपेंडन्स आहे हा डिपेंडन्स कमी करा आणि मार्केट रेग्युलेट करायचं असेल तर फिजिकल पॉलिसीपेक्षा जास्त महत्त्व तुम्ही कशाला द्या मॉनिटरी पॉलिसीला द्या नमस्ते ही, ही विचारधारा आपल्याला दिसते आणि महागाईवर ताबा आणण्यासाठी सरकारच्या राजकोषीय धोरणाऐवजी चलनविषयक धोरणाला महत्व द्यावे असे मॉनिटरी विचारवंतांचं विचार मत असलेलं आपल्याला दिसत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव लक्षात असू द्या मिल्टन फ्रीडमन यांना एकोणीसशे सदुसष्टचा नोबेल सुद्धा मिळालेला आहे या गोष्टीसाठी मग आता आत्ता जर विचार केला तर दोन्ही अँगल्सने आपण काम करतो इकॉनॉमी स्टेबिलाईज करायची असेल तर मॉनिटरी पॉलिसीचा वापर करतो इकॉनॉमीमध्ये विकास घडवून आणायचा असेल तर फिजिकल पॉलिसीचा प्रामुख्यानं वापर केला जातो ओके सो दोघांची कामं आहेत दोघं पण आपण वापरतो दोघांचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं आहे एक स्टेबिलायझेशनचा विचार करते इन्फ्लेशन कंट्रोलचा विचार करते भाऊवाडीचा विचार करते राजस्व धोरण जे आहे <coughs> किंवा राजकोषीय धोरण जे आहे हे राजकोषीय धोरण आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे काम करते बऱ्याचदा दोघांमध्ये अडचणी सुद्धा येऊ शकतात त्याची चर्चा थोड्या वेळाने करूयात ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना कळालं सो इकॉनॉमिक्स मधले हे प्रवाह आपल्याला दिसून येतात आपल्या इथलं पण एक नाव महत्वाचं सेन कल्याणकारी अर्थव्यवस्थेमध्ये यांचं काम खूप महत्वाचं आहे वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये ठीक आहे गोष्ट लक्षात असू द्या त्याच्यानंतर सोशल चॉईस थेरी किंवा सामाजिक निवड सिद्धांत जो आहे हा सामाजिक निवड सिद्धांत सुद्धा त्यांनी आपल्याला मांडलेला दिसतो फक्त नावं लक्षात असू द्या जास्त डिटेलमध्ये जाण्याची सध्या गरज नाही ठीक आहे तो कल्याणकारी अर्थव्यवस्था असेल त्याच्यानंतर सोशल चॉईस थेरी कोणी दिली अमर्त्य सेन यांनी दिली ओके गरिबीच्या वेळेस थोडीशी चर्चा आपण करूयात त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव थॉमस पिकेटी त्यांचं पण एक, एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे भांडवलवादामुळे समाजामध्ये वाढत जात असलेला असमतोल याविषयीची चर्चा त्यांनी केलेली आहे राईट भांडवलवादी तत्वाचा जर आपण विचार केला भांडवलवाद चालतो एका गोष्टीवर बघा याला म्हटलं जातं प्रॉफिट हे प्रॉफिट येतं कशामुळं हे येतं भांडवलामुळे बरोबर सो ही सायकल याला आपण भांडवलवाद म्हणू शकतो मग जर मला प्रॉफिट वाढवायचं असेल तर मला काय करावं लागेल भांडवल वाढवावं वा लागेल बरोबर तुम्ही एखादी जागा विकत घेतली राईट समजा एक एकर जागा विकत घेतली आज तीस लाखाला घेतली सहा महिन्यांनी जाऊन तुम्ही चाळीसला विकली सो दहा लाख जे प्रॉफिट झालं हे तुमच्या या तीस लाखाच्या भांडवलावर झालं जर तुमच्याकडे भांडवलच पहिल्यांदा जास्त असेल एक एकर घेण्याऐवजी तुम्ही आता काय करताय एक कोटी रुपये तुमच्याकडे आहेत तुम्ही एका एकरच्याऐवजी लेट्स से कासा करून त्याला पंचवीस लाखापर्यंत खाली घेऊन येत आहे आणि चार एकर घेत आहे हे चार एकर पुढे जर विकायला मी घेतले तर प्रत्येक एकराला दहा लाखाचं प्रॉफिट मला मिळतोय चाळीस लाख मिळाले पहिल्या केसमध्ये दहाच नंतर चाळीस मिळाले कशामुळे शक्य आहे भांडवल वादामुळे शक्य आहे जेवढं जास्त भांडवल असेल तेवढा जास्त प्रॉफिट तुम्हाला मिळणार सध्याची व्यवस्था अशी आहे ज्या व्यक्तीकडे भरभरून पैसा आहे त्या व्यक्तीला भरभरून रिटर्न्स मिळत आहेत आणि यामुळं काय होतं समाजामध्ये असमानता आर्थिक असमानता जी आहे ती आर्थिक असमानता वाढत जाते बघा बरोबर ना काय तर माझ्याकडे भांडवल जा, असायलाच जास्त आहे पहिल्यापासून साहजिक आहे राईट मला प्रॉफिट जास्तच मिळणार आहे म्हणजे तुम्ही एखादं बघितलं असेल बघा एखादं घर श्रीमंत असतं ते कायम श्रीमंत राहतं कशामुळे राहतं आधीच्या पिढ्यांनी कमवलेला पैसा भांडवलाच्या स्वरूपामध्ये पुढच्या पिढ्यांना वापरायला मिळतो आणि ते अजून जास्त श्रीमंत होतात गरीबाचं उलट असतं आधीच्या पिढ्यांकडे काहीच नाही खानदानी गरीब नावाचा प्रकार आहे हा बरोबर क्रॉनिक पॉवर्टी आपण त्याला म्हणणार आधी पण काय नाहीये भांडवलच नाहीये तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकत नाही सो असमानता जी आहे ही असमानता वाढत जाते राईट फार्मस पिकेटील महत्वाचं नाव आहे बरं का यांचा नोबेल प्राईज पेंडिंग असलेला आपल्याला दिसतो राईट यांना कुठेतरी भविष्यामध्ये नोबेल मिळायला बसलाय लक्षात असू द्या राईट right? त्यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा कॅपिटल इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी <laughs> एकविसाव्या शतकातील भांडवल याच्यामध्ये ते असमतोलाविषयी याच असमतोला विषयी चर्चा करतात ही गोष्ट महत्वाची त्यांनी काय सांगितलंय मग जर ही असमानता कमी करायची असेल तर श्रीमंतावर अतिश्रीमंतांवर प्रगतीशील संपत्तीचा कर लावा ला नाव काय दिलं त्यांनी प्रोग्रेसिव्ह वेल्थ टॅक्स ओके okay, हे टॅक्सेशन करा ज्याच्याकडे पैसा जास्त त्याच्याकडे जा पैसा जास्त त्याच्याकडला जा पैसा काढून घ्या आता याला विरुद्ध शंभर टक्के होणार ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्यातला इन्फ्लुएन्स राहणार आहे अडचण आहे ठीक आहे पण या पद्धतीसमोर थॉमस फिकेट यांनी मांडलेला आपल्याला दिसत त्याच्यानंतर मग अर्थशास्त्राच्या दोन अप्रोचेसचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे मुद्दा पण थोडं बेसिक घेतोय राईट सो पहिला अप्रोच जे आहे अर्थशास्त्र समजून घेण्याचा अर्थशास्त्राला आपण दोन पद्धतीने डिवाइड करू शकतो की अभ्यास नेमका कोणत्या गोष्टीचा करायचा याच्यावरून या दोन पद्धती दिसतात याच्यातली पहिली जी पद्धत आहे ठीक आहे याला आपण मॅक्रो आहे दुसरी जी आहे त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणणार आहे बरोबर तो स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या पद्धतीने आपण अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो करू शकतो आता कसं करायचं एक सोपी आयडिया तुम्हाला सांगतो हे आपली इकॉनॉमिक सायकल आहे या इकॉनॉमिक सायकलमध्ये बरेचसे वेगवेगळे सेक्टर्स आपल्याला दिसतात बरोबर बरेचशा सेक्टर्सची मिळून ही आपली एकूण अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था तयार झाली ज्या वेळेस मी फक्त एका सेक्टरचा अभ्यास करणारे तो मायक्रोमध्ये येणार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येणार ज्यावेळेस मी संपूर्ण क्षेत्राचा अभ्यास करणार तो मॅक्रोमध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये येणार ओके आयडिया क्लिअर <coughs> सो पहिलं मॅक्रो इकॉनॉमिक्स आता याची मराठी नावं बरीच आहेत स्थूल अर्थशास्त्र सुद्धा म्हटलं जातं लक्षात असू असू द्या नंतर समष्ट अर्थशास्त्र सुद्धा म्हटलं जातं आणि समग्र अर्थशास्त्र सुद्धा म्हंटलं जातं समग्र समष्टी स्थूल सगळं एकच आहे एवढं लक्षात असू द्या ठीक आहे हे, हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा अभ्यास करतं आता इथं पेपरच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट समग्र लक्षी या संज्ञेचा सर्वप्रथम वापर जो आहे तो रॅग्नर फ्रिश यांनी केलेला दिसतो हे नाव महत्वाचं बरं का सो मॅक्रो इकॉनॉमिक्स हा टर्म कुणी दिला रॅग्नर फ्रिश यांनी दिलेला आपल्याला दिसतो मॅक्रो मध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करतो एकूण उपभोग एकूण रोजगार एकूण उत्पादन एकूण खर्च राहणीमान मौद्रिक धोरण राजकोषीय धोरण या सगळ्यांचा अभ्यास आपण मायक्रो मध्ये करणार एकूण 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 चालू आहे सगळं इथं बरोबर सो सगळा रोजगार अर्थव्यवस्थेतला सगळं भांडवल सगळं सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपण घेतो आणि महत्वाच्या दोन कोणत्या मौद्रिक धोरण राजकोषीय धोरण ओके याचा अभ्या मी? मी अभ्यास ज्यावेळेस करत असेल मी त्यावेळेस मी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर एक इंटरेस्टिंग टेबल आहे समग्र लक्षी अर्थशास्त्राचा स्कोप व्याप्ती काय आहे ओके okay, याच्यामध्ये उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत दिसतो आपल्याला काय आहे मॅटर करत नाही या स्टेजला ठीक आहे सहा आधी केलं असता आता नका डोकं घालून जास्त फक्त लक्षात असू द्या त्याच्यानंतर सामान्य मुख्य स्तराचा सिद्धांत आणि चलनवाढीचे सिद्धांत ओके चलनवाडीत येणारे बघा त्याच्यानंतर आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि समष्टी वितरणाचे सिद्धांत ठीक आहे हा त्याचा स्कोप झाला मग उत्पादन आणि चलनवाढ सॉरी उत्पादनाचा जर विचार केला तर उपभोग प्रवृत्ती आणि गुंतवणूक प्रवृत्ती या तीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेत असतो okay? ओके फक्त पॉज करा नाव वाचून घ्या काय दिसलं तर बिंदास्पणे ठोकायला हो मोकळे त्यानंतर पुढे जाऊयात महत्व काय आहे अर्थव्यवस्थेचे संचलन कसे चालू आहे हे समजण्यासाठी मायक्रो अभ्यास केला जातो संचलन म्हणजे काय कशा दिशेने कुठं चालली भाव व्यवस्थित चालली का भाऊवाड भाऊवाड आपल्याला सांगणार आहे मॉनिटरी पॉलिसी आपल्याला सांगणार आहे बरोबर या गोष्टी आपल्याला संचलन समजण्यासाठी आहे त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी इथे मी राष्ट्रीय म्हणते माझा एकट्याचा नाही माझ्या सिटीचा नाही माझ्या गावाचा नाही संपूर्ण देशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर एकत्रित अर्थव्यवस्थेचा मला विचार करायचा आहे सो राष्ट्रीय प्रश्न मला इथे सोडवायचे आहे अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन मला इथं करायचं आहे आणि आर्थिक विकास कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे मला समजून घ्यायचे या सगळ्या गोष्टींसाठी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला जातो आयोग प्रश्न काय विचारेल खालीलपैकी कोणकोणते कौन महत्व आहेत किंवा खालीलपैकी कोणते प्रश्न सोडवण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा विचार आपण इथं करत असतो ओके एकदम सिंपल पाठ करून टाका त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आपण म्हणणार आहे सूक्ष्म पण म्हणता येतं अंशलक्षी पण म्हणता येत किंवा व्यष्ठी अर्थशास्त्र सुद्धा आपण म्हणतो ठीक आहे ही पण तीन नावं गरजेची आहे जे वैयक्तिक ग्राहक आणि व्यवसायांच्या वर्तनाचा अभ्यास करते इथं आता एका सिंगल गोष्टीचा मी विचार करतोय मी पैसा कसा खर्च करतो अर्थव्यवस्थेमध्ये मी स्वतः मॅक्रो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये येणार माझ्यासारखे देशातले सगळे कसा खर्च करतायत मॅक्रोमध्ये मॅक्रो मध्ये जाणार सिंगलकडे आहे मायक्रोस्कोप मधून सिंगल, सिंगल सेल बघतो आपण बरोबर त्यानंतर एक डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे डेफिनेशन कुणी दिले नाव लक्षात असू द्या के बोल्डिंग ओके नाव महत्वाचं आयोगाचे प्रश्न विचारतोय बोल्डिंग यांनी मॅक्रो डेफिनेशन दिलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट फर्म विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किंमत मजुरी उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास <coughs> आहे इंडिव्हिज्युअल लेवलला ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी आणणार आहे ठीक आहे इंडिव्हिज्युअल लेव्हलला ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी अभ्यासासाठी घेणार आहे मायक्रो मध्ये येणार फक्त नाव महत्वाचं आहे पण हे सांगितलंय बोल्डिंग यांनी सांगितले ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात मॉरिस डोब यांची पण एक डेफिनेशन आहे पुस्तकांमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेचा सूक्ष्मदर्शी अभ्यास आहे हे वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तणुकीवर लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला दिसतं मी पैसे कसे खर्च करतोय का करतोय या सगळ्या गोष्टींचा आधार या मायक्रो मध्ये मॉरिस डोब यांनी मांडलेला आपल्याला दिसतो बघा ठीक आहे अर्थशास्त्र विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या सापेक्ष किमतीचा सुद्धा अभ्यास इथं करणार या पद्धतीने आपल्याला सांगता येतं ठीक आहे मग याची व्याप्ती काय काय आहे व्याप्तीमध्ये मागणी उत्पादन सिद्धांत मागणी पुरवठा असं आपण त्याला म्हणणार आहे त्याच्यानंतर या दोघांमुळे काय होते वस्तूचं मूल्य निश्चिती आपल्याला तिथे करता येऊ शकते वितरणाचा सिद्धांत सुद्धा आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड करता येतो मग याच्यामध्ये खंड मजुरी व्याज आणि नफा ओके तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन याचा अभ्यास आपण मायक्रो मैक, इकॉनॉमिक्समध्ये करणार आहे आणि आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आर्थिक कल्याणाचा सिद्धांत इंडिव्हिज्युअल लेवलला आपण इथं बघणार आहे ठीक आहे महत्व काय आहे सरकारी दृष्टिकोनाला उपयुक्त प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकार कशा पद्धतीनं प्रश्नांचं उत्तर नेऊ शकतं याचा विचार आपण तिथं करणार आहे उत्पादन किती कधी कोणासाठी करायची हे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये होतो कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास येतो आपल्याला करता येतो विशिष्ट उद्योगांचा अभ्यास येतो आपल्याला करता येतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास सुद्धा आपल्याला इथं करता येतो आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एखाद्या एक, कमोडिटीजचा व्यापार कांदा ओके सध्या चर्चेचा विषय जो कांद्याचा आंतरराष्ट्रीय महत्व काय आहे हे ज्या वेळेस मी अभ्यासामध्ये घेतोय फक्त कांद्याचं टोटल ऍग्रिकल्चरच नाही फक्त कांदा आंतरराष्ट्रीय व्यापार कशामध्ये बघणारे मी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघणार आहे ठीक आहे या पद्धतीने लक्षात असू द्या त्याच्यानंतर मग आता अर्थव्यवस्थेचे प्रकार अर्थव्यवस्थेचे तीन, अर्थ अर्थ तीन प्रकार आहेत ओके वाचलेले असतील सो फास्ट मध्ये जाऊयात हा सेक्शन थोडासा स्पीडनं घेऊयात एक नवीन टॉपिक आहे जो मागच्या वर्षी आपला राहिला होता पैसा मनी आणि मनी सप्लाय ओके याला थोडासा वेळ जास्त द्यायचा आहे तर पुढे येणार आहे बघा तर हे थोडंसं पळवून घेऊयात आपण बाजार अर्थव्यवस्था बा अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार आपल्याला सांगता येतात अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला तीन प्रकार दिसतात पहिली जी आहे जी ऍडम स्मिथ यांच्या मतानुसार तयार झालेली आपल्याला दिसते त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्था म्हणणार आहे दुसरी अर्थव्यवस्था आहे ठीक आहे दुसरी अर्थव्यवस्था इकडे लिहूया जी कार्ल मार्क्स यांच्या तत्वांवर तयार झाली याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणणार किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था साम्यवादी सोशल कम्युनिस्ट इकॉनॉमी असं आपण त्याला म्हणूया ठीक आहे आणि या दोघांचं मिक्सर जे आहे हे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं किंवा याला आपण दुसरं एक नाव दिलं याला आपण म्हटलं मिक्स्ड इकॉनॉमी मिक्स्ड बाजार आणि साम्य अशा तीन अर्थव्यवस्थांचे प्रकार आपल्याला दिसतात त्याचे फीचर्स फक्त आपल्याला बघायचे पहिलं जे आहे ते बाजार अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था असं आपल्याला त्याला म्हणता येईल एक आर्थिक प्रणाली ज्याच्यामध्ये खाजगी मालकीच्या जिथं गोल करतोय ते शब्द महत्वाचे खाजगी मालकीच्या उद्योगांमधील अनियंत्रित स्पर्धा उत्पादन आणि किंमतींच निर्धारण करते ठीक आहे तर इथं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहे तीन अर्थव्यवस्थेचा जर मी विचार केला कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये चारच पद्धतीनं पैसे जनरेट करता येतात याला आपण काय म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त चार पद्धतींनीच पैसा गोळा करता येतो पहिली पद्धत जमिनीतून हा पैसा काढता येतो दुसरी पद्धत काहीतरी काम करून का आपल्याला काढता येतो तिसरी पद्धत गुंतवणूक करून पैसा काढता येतो आणि चौथी पद्धत काहीतरी बिझनेस करून आपल्याला हा पैसा काढता येतो सो so, लँड लेबर कॅपिटल आणि अँटरप्रनरशिप असे चारच मार्ग असतात कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जनरेट करायचे यांना म्हटलं जातं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन यांना आपण काय म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लँड मधून जमिनीमधून आपल्याला काय मिळणार आहे खंड किंवा रेंट मिळणार आहे लेबर पासून आपल्याला काय मिळणार आहे वेजेस किंवा पगार मिळणार आहे कॅपिटल मधून आपल्याला काय मिळणार आहे इंटरेस्ट मिळणार आहे किंवा व्याज मिळणार आहे आणि अंटरप्रनरशिप मधून आपल्याला काय मिळणार आहे प्रॉफिट मिळणार ठीक आहे सो हे चार मार्ग आहेत पैसे कमवण्याचे ज्या वेळेस या चारही मार्गांची मालकी ज्या वेळेस या चौघांची मालकी शासनाकडे नसून खाजगी व्यक्तीकडे असते खाजगी व्यक्तीकडे असते ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था असते त्याला आपण काय म्हणलं भांडवलशाही अर्थव्यवस्था यांची मालकी खासगी व्यक्तीकडे सरकारचं देणं घेणं नाही सोप्या भाषेत बरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था दुसरं फीचर असतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं बाजारामध्ये जो मागणी आणि पुरवठा आहे ही जी स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये शासनाचा काहीच रोल नसतो तो मागणी आणि पुरवठा इनव्हिजिबल हँड ठरवण्याचं काम करतो म्हणून बाजाराला प्रायोरिटी दिली राईट ही गोष्ट आपल्याला सांगता येतं त्यानंतर हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था आपल्याला दिसते अदृश्य हात आपल्याला तिथं सांगता येतो उत्पादनाच्या साधनांची खाजगी मालकी आपल्याला दिसते ग्राहक सार्वभौम असतो सरकार सांगतच नाही ना काय करायचं काय नाही करायचं राईट मार्केट ठरवतं मार्केट मार्केटमध्ये आपल्यासारखी जनता जी आहे मँगो पीपलवाली मँगो पीपलवाली जनता ठरवते की, की करायचं काय लक्षात राहील सगळ्यांना ठीक आहे त्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये स्पर्धेच प्राबल्य असतं बरोबर स्पर्धा कॉम्पिटिशन जे आहे ती मार्केटमध्ये राहणार आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अर्थव्यवस्थेचा त्याला गैरबाजार किंवा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणणाऱ्या आपण ज्या गोष्टी आत्ता आपण बघितल्या त्याच्या सगळं उलट या ठिकाणी दिसणार आहे ए टू झेड उलटे बरोबर म्हणजे लँड लेबर कॅपिटल यांची मालकी आता कोणाची असणार आहे लोकांची नाही सरकारची बरोबर मार्केटमध्ये स्पर्धा नसणार ग्राहक स्वारुभव नसणार सरकार ठरवेल इन्व्हिजिबल हँडचा पर्यंत संबंध नाही याला आपण गैरबाजार अर्थव्यवस्था म्हणणार ओके त्याच्यानंतर तिसरी जी आहे ती अर्थ मिश्र अर्थव्यवस्था आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे दोघांचे फीचर्स आपल्याला दिसतात इथं खाजगी मालमत्ता पण आपल्याला दिसते आणि शासकीय मालमत्ता पण आपल्याला दिसते भांडवल गुंतवता येतं काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आपल्याला सरकारनं दिलेलं असतं आणि काही गोष्टींची काही गोष्टींची मालकी खाजगीकडे असते काहींची सरकारीकडे असते बरोबर सो पहिले जे फीचर बघितले त्याच्यात निमनिम्म झालं निम्म्या गोष्टी सरकार ठरवते निम्म्या गोष्टी खाजगी क्षेत्र ठरवते याला आपण काय म्हणणार आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणणार आहे ओके सो कॉमन सेन्सवाल्या गोष्ट त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचं एक जागतिक बँकेनं सुद्धा वर्गीकरण दिलेलं आहे ओके okay? हा प्रश्न मी बरेच वर्ष झाले एक्सपेक्ट करतोय अजून तर आलेला नाहीये या वर्षी पुन्हा प्रयत्न करूयात आला तर <laughs> आला ठीक आहे so, चार वेगवेगळे क्लासेस जागतिक बँकेनं तयार केलेले आहेत ठीक आहे अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत असलेल्या पैशावर राईट पहिला जो प्रकार आहे त्याला उच्च उत्पन्न देश आपण म्हणणार आहे हाय इन्कम देश म्हणतो आपण असे देश ज्यांची पर कॅपिटा इन्कम ज्यांचं प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर बसणारं उत्पन्न पर कॅपिटा बरोबर हे किती आहे बारा हजार सहाशे पंच्याण्णव डॉलर्सपेक्षा जास्त आहे याला आपण काय म्हणणार आहे उच्च उत्पन्न देश त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मध्य उच्च मध्यम उत्पन्न इथं चार हजार शहाण्णव ते बारा हजार सहाशे पंच्याण्णव एवढं उत्पन्न आपल्याला दिसतं ठीक आहे सगळं डॉलर्समध्ये आहे बघा रुपयामध्ये नाही त्याच्यानंतर निम्न मध्यम उत्पन्न ओके सो मध्यम मध्ये मद्ध दोन क्लासेस आपल्याला सांगता येतात मध्यम मध्यममध्ये दोन क्लासेस आपल्याला सांगता येतात पहिला क्लास जो आहे तो उच्चवाला आहे दुसरा जो आहे तो निम्नवाला बरोबर सो एक हजार शेहेचाळीस ते चार हजार शहाण्णव भारत या तिसऱ्या गटामध्ये येतो भारत जो आहे तो या तिसऱ्या गटामध्ये येणार आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे त्याला आपण निम्न उत्पन्न देश म्हणणार आहे ज्यांचं पर कॅपिटा इनकम हे एक हजार शेहेचाळीस डॉलर्स पेक्षा कमी आहे ओके सो हे जागतिक बँकेचं क्लासिफिकेशन आहे हे आकडे फक्त पेपरच्या आधी एकदा बघून जावा चुकून प्रश्न आला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जमणार आहे बाकी कुणाला जमत नाही त्याच्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊयात मग आता भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची काही नंबर्स असतील हे नंबर्स फक्त एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था समजली जाते बरोबर विकासाच्या टप्प्यावर आपण आहोत सध्या याची चर्चा खूप जास्त सुरू आहे ओके सो सध्याच्या सरकारचा सध्याच्या सरकारचा अजेंडा जो आहे हा डेव्हलपमेंटचा आपल्याला दिसतो नीती आयोगाने एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला विकसित व्हायचे हो आपण सध्या विकसनशील आहोत आपल्याला विकसित देश व्हायचं आहे याच्यासाठीचं टार्गेट आपण दोन हजार सत्तेचाळीसच ठेवलेलं आपल्याला दिसत नीती आयोगानं एक रिपोर्ट काढलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं रिपोर्टची चर्चा नंतर होईल त्या रिपोर्टमध्ये नीती आयोगानं सांगितलंय की भारताला विकसित करण्यासाठीची फायनल डेट जी आहे ती दोन हजार सत्तेचाळीस असणार आहे ठीक आहे सो दोन हजार सत्तेचाळीस आपलं टार्गेट आहे त्याच्यानंतर हे करत असताना अर्थव्यवस्था किती मोठी करायची आपल्याला तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था मोठी करायची आहे ओके सो या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या हे करण्यासाठी दरवर्षी भारताचा जीडीपी जो आहे हा जवळपास मिनिमम आठ टक्क्यांनी वाढणं गरजेचं आहे मिनिमम आठ टक्क्यांनी वाढणं गरजेचं आहे ओके हे तीन आकडे लक्षात ठेवा विकसनशील अर्थव्यवस्था ठीक आहे त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था एक मिश्र अर्थव्यवस्था पण आपल्याला दिसते मिश्र अर्थव्यवस्थेचं जे मॉडेल आहे हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या इंडस्ट्रीयल पॉलिसीनं आलं एकोणीसशे छप्पनच्या इंडस्ट्रीयल पॉलिसीनं त्याला खूप जास्त ताकद देण्याचं काम केलं हे के चाललं कधीपर्यंत एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत एकोणीशे एक्क्याण्णवला एलपीजीचे रिफॉर्म्स करण्यात आले आणि इथून पुढे जरी भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असली तरी आज आपण भांडवलशाहीकडे झुकलोय ओके ही गोष्ट लक्षात ठेवा सोप्या भाषेमध्ये आकृतीत जर दाखवायचं झालं तर इकडं भांडवलवाद आहे इकडं साम्यवाद आहे फॉर एक्झाम्पल भांडवलशाही आहे ओके आणि समाजवादी अर्थव्यवस्था आपण इथं कुठंतरी होतो मिश्र अर्थव्यवस्था एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था अशा स्वरूपामध्ये तयार झालेली दिसते ओके okay, मिश्र जरी असली तर मग इकडं जास्त झुकली होती ती समाजवादी अर्थव्यवस्थेकडे जास्त झुकली होती पोस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव भारतीय अर्थव्यवस्था काय करते या पद्धतीनं झुकलेली आपल्याला दिसते भांडवलवादाकडे आणि एकोणीशे एक्क्याण्णवच्या रिफॉर्मचं फायनल ऑब्जेक्टिव्ह जे होत आहे किंवा राहणार आहे ते म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे इकडं शिफ्ट करायची आपल्याला ठीक आहे सो सरकारचा कसला संबंध ठेवायचा नाही सध्याच्या गव्हर्नमेंटचा पण तोच अजेंडा आपल्याला दिसतो सो भांडवल वादाकडे शंभर टक्के शिफ्ट होणं हे आपला अजेंडा जो आहे हा अजेंडा <coughs> इकॉनॉमिक रिफॉर्म्स मध्ये दिसतो पण आपण तिकडे काय जात नाहीये सध्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भांडवलशाहीकडे कल आपल्याला दिसून येतो ठीक आहे शंभर टक्के तर नो डाऊट आपण जाणार नाही त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पहिलं दरडोई उत्पन्न आणि वाढीचा दर ओके okay. हे आकडे लक्षात ठेवा आता हे आपल्या ठरलेल्या पुस्तकांमधले आकडे आहेत right? रिवाइज होऊन जातील एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान जीडीपी वाढीचा दर जो होता तो तीन पॉईंट पाच टक्के सरासरी दर आपल्याला दिसून येतो याला एक वेगळं नाव सुद्धा दिलं जातं याला हिंदू ग्रोथ रेट सुद्धा म्हटलं जात बरोबर थोडक्यात एक प्रकारची शिवे बरं काही हिंदू ग्रोथ रेट ले भारी नाही राईट आपण प्लॅनिंग प्रोसेस स्वीकारली प्लॅनिंग प्रोसेस स्वीकारल्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडे आलो खूप मोठ्या प्रमाणामध्ये एलएडसे डेव्हलपमेंट जे आहे ते सरकारद्वारे करण्यात आली पंचवार्षिक योजनांमध्ये ते तुम्ही वाचलं असेल राईट हे करत असताना ऑब्जेक्टिव्ह जे होतं ते अर्थव्यवस्थेला सात आठ नऊ टक्क्यांनी वाढवण्याचं होतं कारण सोबत रशियामध्ये ते झालं होतं खूप कमी काळामध्ये त्यांची प्रगती झाली ती आणि सेम मॉडेल आपल्याला इकडं से स्वीकारायचं होतं पण भारतामध्ये सगळ्या अडचणी येऊन बसल्या प्रत्येक गोष्टीला अडचण प्रत्येक मग सरकारनं काही जरी करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये अडचण दिसते आणि जे स्वप्न आपण बघितली सात पॉईंट आठ आठ नऊ टक्क्यांची हे ऍक्च्युअल मध्ये आपलं किती पूर्ण झालं प्रत्येक वर्षाला साडेतीन टक्केचा ऍव्हरेज आपल्याला दिसतो मग हे इंटरनॅशनल मीडियामध्ये याला जोक म्हणून घेण्यात द्यायचं हे भारत एवढी उड्या मारते साडेतीन टक्केच आहे त्याला नाव त्यांनी दिलं हिंदू ग्रोथ रेट म्हटलं ठीक आहे ज्यावेळेस इकॉनॉमिक रिफॉर्म्स करण्यात आले ज्यावेळेस इकॉनॉमिक रिफॉर्म्स करण्यात आले त्याच्यानंतर हा हिंदू ग्रोथ रेट जो आहे तो ब्रेक झालेला आपल्याला दिसतो साडेतीन टक्क्याच्या पुढे आपण जायला सुरू केलं आणि सध्या तर भयानक आपण लेटसे अर्थव्यवस्थेची गाडी पळते असं म्हटलं तरी चालेल ओके काल बरोबरची न्यूज आहे बघा एट पॉइंट फोर पर्सेंट अगेन्स्ट थर्ड क्वार्टरमध्ये थर्ड क्वार्टर मध्ये एट पॉईंट फोर हा आणि आताशी इंजन गरम होते मी त्या ना दोन हजार सत्तेचाळीस तीस ट्रिलियन आठ टक्के आला ठीक आहे तो चांगल्या गोष्टी आहे तिथून पुढे असं म्हटलं तरी चालेल सध्या फक्त हे आकड्यांवर फोकस करा एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार बारा जीडीपी वाढीचा दर जो आहे तो फाईव्ह पॉईंट नाईन पर्सेंट आपल्याला दिसतो सर्वाधिक वाढीचा दर नाईन पॉईंट सेव्हन झाले सर्वाधिक वाढीचा दर दोन हजार सहा आणि सात या वर्षामध्ये आपल्याला दिसतो सेव्हन पॉईंट नाईन पर्सेंटचा ठीक आहे तो काँग्रेस काळामध्ये सेव्हन पॉईंट नाईन पर्सेंट पर्यंत आपण पोहोचलो असं म्हटलं तरी चालेल पण त्याच्यानंतर दोन हजार चौदा नंतर, नंतर हा दर कन्सिस्टंटली वाढतोय कोविड क्रायसिसची दोन तीन वर्ष जर सोडली तर हा दर प्रचंड वाढतोय एट पॉईंट फोर त्याच्यामुळे आहे बघा ठीक आहे क्वार्टर थ्री लक्षात ठेवा हा प्रश्न मला का वाटायला लागले विचारतील ते म्हणून एट पॉईंट फोर ओके महत्वाची न्यूज आहे ती त्याच्यानंतर पुढच्या वैशिष्ट्यामध्ये अर्थव्यवस्थेवर कृषी क्षेत्राचा प्रभाव दिसून येतो फॉर एक्झाम्पल एकोणीशे एकावन्न मध्ये सत्तर टक्के रोजगार हे कृषी क्षेत्र देत होतं दोन हजार एक मध्ये एकोणसाठ टक्के रोजगार कृषी क्षेत्रामधून येत होते ठीक आहे आजचा जर विचार केला तर अराउंड फोर्टी एट पर्सेंट रोजगार जे आहेत ते कृषी क्षेत्रामधून येताना आपल्याला दिसतात ओके अठ्ठेचाळीस असं आपल्याला काहीतरी सांगता येईल एकोणीसशे पन्नास ते दोन हजार तेराच्या दरम्यान जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटत गेलेला आपल्याला सांगता येतो ठीक आहे आणि चांगली गोष्ट आहे ही चांगली okay? गोष्ट आहे बरं का जीडीपी मध्ये जेवढा ऍग्रिकल्चरचा शेअर कमी होईल हे भारतासाठी चांगले चुकीचं चा काय आहे ओके okay? हे समजून घ्या <coughs> कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये तीन क्षेत्र असतात प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक आपण म्हणतो बरोबर अर्थव्यवस्थेचा विकास हा प्राथमिक विका, क्षेत्राची विकास प्राथमिक क्षेत्राचा विकास झाल्यानंतर द्वितीयक मध्ये होतो द्वितीयक मधून ती मध्ये जाते ओके प्रॉपर डेव्हलपमेंट चॅनल आपल्याला सांगता येतो ज्यावेळेस प्राथमिक क्षेत्र विकसित होतं लोकांकडे भांडवल येणार आहे या भांडवलामधून सेकंडरी सेक्टर जे आहे ते डेव्हलप व्हायला सुरू होतं बरोबर सो ते भांडवल तिकडनं कमवलेलं असतं सेकंडरी सेक्टरमध्ये भांडवलच येत नाही भांडवलासोबत रोजगार सुद्धा सेकंडरी सेक्टरमध्ये येतात इथं जास्त झालेली जी जनता आहे ती जनता इकडं जॉब शोधते आणि इथून पुढं सेम सायकल इकडं जाताना दिसते राईट सो साहजिक आहे प्राथमिकचं आकुंचन पावणार आहे द्वितीयचं प्रसरण पावणार आहे सो इट्स अ गुड थिंग प्रॉब्लेम ही आहे भारतामध्ये की हे सगळ्यात आधी व्हायला पाहिजे होतं मग व्हायला पाहिजे होतं आणि मग तृतीय व्हायला पाहिजे होतं भारतामध्ये काय होऊन बसलंय प्राथमिक पण नीट डेव्हलप नाही झालं हे पण नाही झालं डायरेक्ट इथंच पोहोचलो आपण बरोबर सो हे दोघांचे गडबड आहे खतरनाक पैसे देत आहे आजचा विचार केला जीडीपीचा सर्व्हिसेस मधून भयानक पैसा येतोय या दोघांचं अजून तसं नाहीये एक अडचण आपल्याला सांगता येऊ शकते अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यानंतर हा एकोणीसशे एक्क्याण्णव साली जीडीपी मधला वाटा जो आहे तो तीस टक्क्यांच्या आसपास होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तीस टक्क्यांच्या आसपास दिसतो सध्या तो सोळा टक्क्यांच्या आसपास आपल्याला सांगता तो कृषी क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा सोळा टक्के तेवढं जेवढा कमी होईल तेवढी चांगली गोष्ट आहे असं म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर आर्थिक विषमता आपल्याला दिसून येते ओके भारतामध्ये उत्पन्नाची आर्थिक विषमता दिसणार आहे संपत्तीची आर्थिक विषमता आपल्याला दिसणार आहे ठीक आहे आणि हा जो रेशो आहे रेशो आपल्याला सर्वाधिक शहरी भागांमध्ये दिसणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे बर का शहरी जे काही प्रश्न आहेत हे शहरी भागांमध्ये जास्त दिसत आहेत अर्बनायझेशनचा रेट खूप जास्त आहे महाराष्ट्राचं जा पंचेचाळीस होत भारताचं छत्तीस होतं दोन हजार अकराला ला आत्ता अजून वाढले आणि इथून पुढे ते अजून वाढत जाणार आहे सो शहराचे प्रश्न महत्वाचे अर्बनायझेशनच्या स्कीम्स व्यवस्थित करून ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर संपत्तीचे विकृत वितरण आपल्याला दिसून येते एकाकडे लय पैसा एकाकडे काहीच का पैसा खांदानी खांदानी का नाही बरोबर खानदानी गरीब आणि खानदानी श्रीमंत असं दिसून येतं आपल्याला याच्या मागची कारणं पण सांगता येतात मालमत्तेची खासगी मालकी वारसा हक्क कायदा कर चुकवेगिरी मोठ्या प्रमाणात आहे आणि समांतर अर्थव्यवस्था भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते ठीक आहे सगळे एक्सप्लेन करत बसत नाही सोप्या भाषा सांगतो ऍग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंट होत नाही कारण वडिलांची मस्त क्रिकेटची टीम असते फौज असते सगळं क्षेत्र त्या फौजेला वाटून दिलं जातं वडिलांकडे जरी शंभर एकर असेल तरी फौजेला ते किती येणारे आठ नऊ आठ नऊ एकर प्रत्येकाला पोहोचणार आहे क्रिकेटची टीम अकरा लाक्रांची असते बरोबर पुन्हा ह्या प्रत्येकाची क्रिकेटची टीम राईट सो दहा एकर जे आले त्यातनं पुन्हा एक 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 एकर सगळ्याला मिळत जातं यामुळे काय होतं बघा ऍग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत नाही आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं झालं तर एक दहा बार एक क्षेत्र एकर क्षेत्र असावं मग ते ट्रॅक्टर घेणं परवडतं असायलाच दोन एकर त्यामध्ये दे मॅकनायझेशन काय करणार आहे मॅकनायझेशन करत नाही बैलावर डिपेंडंट आहे आपण झालं बों बोंबलं तिथं मग प्रोडक्टिव्हिटी वाढतच नाही आपली बरोबर आणि तिथं प्रोडक्टिव्हिटी वाढत नसल्यामुळं काय होतंय आर्थिक विषमता वाढते हे अडचणीचं कारण आहे वारसा हक्क कायदा ठीक आहे पण याच्यावर सोल्युशन नाही सुप्रीम कोर्टानं म्हणले सगळ्या आपत्त्यांमध्ये समान वाटायचं ओके okay. आधी तरी लेट्स से मेल मेंबरकडे ते जायचं ओके okay. पुरुष प्रा, पुरुष प्रधान संस्कृती सो मेल मेंबरकडे सगळी प्रॉपर्टी जायची सुप्रीम कोर्टानं सांगितलं सगळ्या आपत्त्यांमध्ये समान अजून वाटे पडले ठीक आहे सो ही एक अडचण आहे कर चुकवेगिरीची अडचण दिसते टॅक्सेशनचे रेट भारतामध्ये चांगलेच तगडे बरं का भारतामध्ये भयानक टॅक्स तुम्हाला भरावा लागतो ओके बघायचं असेल जीएसटीचं एखादं बिल काढून बघा जेवायला गेल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल सो so, असं टॅक्सेशन असेल तर साहजिक आहे पैसे आपण ऑन पेपर बऱ्याच गोष्टी करत नाही ऑफ पेपर जाण्याचा प्रयत्न लोकांकडनं तिथं केला जातो आणि यामुळे कर चुकवेगिरी होते आणि याच्यामुळं टॅक्सेशन ऍज अ टूल वापरलं जातं संपत्ती वितरणासाठी ओके इन्कम रिडि रिडिस्ट्रीब्युशनचं टूल येते ज्याच्याकडे उत्पन्न पैसा जास्त असते त्याकडनं काढून घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा तो देतच नाही आपल्याला दुसऱ्याला काय ठेंगा द्यायचा का अशी परिस्थिती कर चुकवेगिरीमुळे येते आणि समांतर अर्थव्यवस्था सरकारला न दाखवता व्यवहार आपण करतो प्रत्येकाच्या घरामध्ये होत राहतात बरोबर आर्थिक विषयांची ही कारण आपल्याला सांगता येतील त्याच्यानंतर पुढचा इशू जो आहे तो लोकसंख्या विस्फोटचा आपल्याला दिसतो ठीक आहे ही आकडेवारी महत्वाची बरं का सगळी लोकसंख्येचा विस्फोटची आकडेवारी प्रचंड महत्वाची एकोणीसशे एक साली भारताची लोकसंख्या तेवीस कोटीची होती ओके दोन हजार अकरा साली भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटीची झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो वाढता होता आत्ता एकोणीशे एक्क्याऐंशी नंतरची परिस्थिती अशी आहे की लोकसंख्या तर वाढतीये पण वाढीचा दर जो आहे हा वाढीचा दर घटत चाललाय प्रत्येक महिलेला जी तीन लेकरं व्हायची ती आता दोन किंवा एक वर आली वाढीचा दर काय व्हायला लागलाय कमी 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 होत चालला हे कधी ट्रान्झेशन दिसून येतं आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर दिसून येतं हे ट्रान्झेशनचा अभ्यास आपण कशामध्ये करतो डेमोग्राफिक ट्रान्झेशन थिअरी ओके ही थिअरी वाचून घ्या नंतर आपण लोकसंख्येच्या वेळेस बघूयात पण सध्या ही थिअरी महत्वाची आहे त्याला आपण डेमोग्राफिक ट्रान्झेशन थिअरी म्हणणार क्लिअर त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक मध्ये लोकसंख्या वाढीचा दर एकवीस पॉईंट चोपन्न टक्के होता हा पण आकडा महत्वाचा आहे आणि दोन हजार एक ते अकरा ओके दोन हजार अकराच्या मध्ये हाच लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला किती दिसतो सतरा पॉईंट चौसष्ट दिसतो हा भयानक नंबर आहे असं म्हटलं तरी चालेल राईट सो हे आकडे थोडेसे व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचा दर कमी राहिलेला आपल्याला दिसतो भांडवल निर्मिती जेवढी जा जास्त असेल तेवढी इन्व्हेस्टमेंट वाढते तेवढं रिटर्न्स वाढणार आहेत पण भांडवल निर्मितीच जास्त होत नाही भांडवल निर्मिती म्हणजे काय प्रकारे माझ्याकडे एखाद्या साठी पैसा लागणं समजा मी दिवसाला दोनशे तीनशे रुपये कमवतोय माझा खर्च दोनशे तीनशे होत असेल सेविंग मध्ये काय पडणार आहे आणि जर ते पडलं नाही तर मी माझ्या बिझनेसला पुढे काय वापरणार आहे सो भांडवल निर्मितीचा दर जो आहे हा कमी दिसतो आपल्याला भारतामध्ये ठीक आहे कारण काय आहे बचत दर कमी आहे बचत दर कमी असण्याचं कारण काय आहे पैसेच जास्त नाहीत ठीक आहे त्यानंतर आपलं भांडवल जे आहे ते लाजरं भांडवल म्हटलं जातं ओके शाय 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 कॅपिटल शा, शायनेस असं आपण म्हणतो माझ्याकडे पैसा जरी असला तरी इन्व्हेस्टमेंट करण्याची से डेअरिंग आपण करत नाही तो लाजर भांडवल आहे भारतामध्ये असं म्हटलं जातं उदाहरण जावं आईला जाऊन एखादी सोन्याची चेन मागा आई काय करते बघा ठीक आहे हा प्रकार दिसतो आपल्याला कारण गुंतवणुकीमध्ये धोका धोका असू शकतो नफा कमी मिळू शकतो वसुलीमध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून भांडवल जास्त येत नाही आणि हे न आल्यामुळे आपले तर भांडवल निर्मितीचा दर कमी राहिला हे आपलं एक वैशिष्ट्य सांगता येतं ठीक आहे त्याच्यानंतर औद्योगिकरणाचा दर जो आहे तो कमी राहिलेला आहे इथं पण आकडे थोडेसे महत्वाचे आहेत पंचवार्षिक योजनानुसार दिलेत सरासरी सहाव्या योजनेमध्ये इंडस्ट्रीयझेशनचा दर जो आहे तो साडेतीन टक्के राहिला सातव्यामध्ये साडेआठ टक्के दिसतो आठव्यामध्ये आठ पॉईंट एक नवव्यामध्ये फोर पॉईंट फाईव्ह दहाव्यामध्ये एट पॉईंट सेवन ओके सो हे सगळे आकडे लक्षात राहणं गरजेचं आहे त्यानंतर पुढच्या <coughs> अडचणींमध्ये गरिबी बेरोजगारी याची चर्चा आपण डिटेलमध्ये करणार पायाभूत सुविधांची कमतरता याची पण चर्चा मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा आपल्याला दिसतो आणि तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञान विकासाचा दर जो आहे तो कायम कमी राहिलेला आपल्याला सांगता येतो ब्लर दिसते का एकदा चेक करा रिफ्रेश करा रिफ्रेश करा क्वालिटी वाढवा हा ते तिथं ती तीन पॉइंट असतात बघा क्वालिटी ती वाढवा थोडीशी तुम्हाला क्लिअर दिसेल राईट या बाजूने अडचण नाहीये त्याच्यानंतर मग आता पुढच्या मध्ये हा हे कळालं सगळ्यांना तो ही वैशिष्ट्य आहेत आपल्या इथं एक सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा राईट सो पहिल्यांदा चार बघितली नंतरची ही चार वैशिष्ट्य आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात राईट सध्या चर्चेची कोणकोणती आहेत हे एक चर्चेचं आहे हे अति जास्त चर्चेचं बरं का गरिबी गरिबी ह्या वर्षी करायचं म्हणजे करायचं नीती आयोगानं आकडे दिलेत आणि त्या त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातली गरिबी झटक्यात कमी झाली ओम भट झाले गरिबीच राईट आता त्याच्यावर नो डाऊट कॉन्ट्रोवर्सी आहेत पण गरिबीची आकडेवारी खूपच कमी आली आहे अकॉर्डिंग टू नीती आयोगचा लेटेस्ट रिपोर्ट राईट आणि याच्यावरून लय मोठं वादळ पेपरमध्ये डिस्कशनमध्ये होतं पण आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही राईट गरीबी व्यवस्थित करा प्रश्न येणारे आणि ही जी गरिबी नीती आयोगानं काढली आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या पद्धतीनं काढलेली आहे तर ते थोडंसं बघावं लागेल आपल्याला बघूयात ते पण तुमच्या बाजूने सुद्धा प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर याची चर्चा बरीच आहे पायाभूत सुविधांची गडकरी साहेब फॉर्म मध्ये तो सुविधा गरिबी याच्यावर अजेंडा आहे त्यामुळे कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर त्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊयात भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम आपण त्याला म्हणतो याच्यामध्ये थोडक्यात जीडीपी जीएनपी या गोष्टी आपल्याला बघायच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गरज कशासाठी काढायचं असते पैसा किती आहे हे जर मला समजलं तर मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो मी पैसा तो खर्च कसा करायचा याचा विचार करू शकतो म्हणून राष्ट्रीय उत्पन्न काढावं लागतं ओके सोप्या भाषेमध्ये म्हणजे तुम्ही काहीतरी खरेदी करायला चाललाय आणि तुमच्या खिशामध्ये तुम्हाला माहितच नाही पैसा किती खरेदी करू शकता का नाही करतायत रेट वस्तू किंमत समजा पंचवीस रुपयाची आहे तुमच्याकडे दोनशे रुपये आहेत तुम्ही चार वस्तू घेऊन येऊ शकता किंवा अजून चांगल्या दर्जाच्या वस्तू तिथं आणू शकता पण दोनशे रुपयाची वस्तू घ्यायला गेल्या आणि खिशामध्ये पन्नास असतील तसं चालेल का नाही चालेल म्हणून राष्ट्रीय उत्पन्न काढायचं बरोबर जसं आपलं तसं राष्ट्राचं आर्थिक पद कळून येते त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची गती आणि अर्थव्यवस्थेची दिशा हे पण आपल्याला समजतं इतर लोकांबरोबर इतर अर्थव्यवस्थांबरोबर आपल्याला तुलना इथं करता येते ठीक आहे त्याच्यानंतर मात्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या बऱ्याच व्याख्या आहेत मी माग्याशी सांगितले दोन तीन नावं महत्वाची पहिलं नाव जे आहे मार्शल प्रतिवर्षी एखाद्या देशातील श्रम व भांडवल या नैसर्गिक साधन सामग्रीच्या साह्याने मूर्त अमूर्त अशा वस्तू व सेवांचे एकूण उत्पादन जेवढं होतं त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं मार्शल मार्शल म्हणलं की मूर्त अमूर्त लक्षात ठेवा म मूर्त अमूर्त दिसलं रे दिसलं की मार्शल न म्हणलं असं बिंदास ठोकून मोकळ व्हायचं क्लिअर त्याच्यानंतर देशातील उत्पादनापैकी ज्या उत्पादनाचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणतो पिगून मी सांगितले बरोबर अर्थात यामध्ये परदेशातून देशात मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचाही उत समावेश तिथे पैशाच्या स्वरूपात मोजता येते ते राष्ट्रीय उत्पन्न असं पिगूंनी सांगितले ओके पैशाच्या स्वरूपात मोजता आलं पाहिजे एवढाच एवढीच एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली डेफिनेशन्स आहेत डेफिनेशन जनरली लक्षात कशा ठेवायच्या असतात किवर्ड फक्त आठवणी हो ठेवायचे असते त्यानंतर फिशर्यांची व्याख्या विशिष्ट काळातील देशातील लोकांनी प्रत्यक्ष उपभोगलेल्या वस्तू आणि सेवा हे त्या देशाचे त्या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न होय आता थोडस प्रॉपर डेफिनेशनकडे आपण आलो फिशर नाव मगाशी पण आलो होतं आता पण आलंय बघा बरोबर सो देशातील लोकांनी प्रत्यक्ष उपभोगलेल्या वस्तू आणि सेवांचा जो खर्च आहे त्याला राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला म्हणता येते गुड्स अँड सर्व्हिसेस असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे राष्ट्रीय उत्पन्न समिती एका विशिष्ट कालखंडात देशात तयार होणाऱ्या वस्तू व सेवा यांचे दुहेरी मोजमापन न होऊ देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण एक नॅशनल इन्कम कमिटी एस्टॅब्लिश केली होती त्यांनी दिलेली ही डेफिनेशन आहे वस्तू आणि सेवा तयार केल्यात ओके डबल काउंटिंग न होता त्याचं कॅल्क्युलेशन केले ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असं सांगितले सोप्या भाषेमध्ये समजून घ्या देश या देशामध्ये एका वर्षामध्ये काहीतरी वस्तू तयार होतील काहीतरी सेवा तयार होतील याच्या पलीकडे काय तयार होत नाही सो वस्तू आणि सेवा अशा वस्तू आणि अशा सेवा ज्या ग्राहकांनी उपभोगलेल्या आहेत ज्यांचा ग्राहकांनी उपभोग घेतलेला आहे त्याला या दोघांच्या टोटलीला आपण काय म्हणणार आहे नॅशनल इन्कम म्हणणार बरोबर आता उपभोग घेतलेलं म्हणजे काय समजा मला पेन गरजेचं आहे हा ओके याचं प्रोडक्शन शंभर क्वांटिटी मध्ये झालं पण ऍक्च्युअल मध्ये ऐंशी मध्येच किंवा ऐंशी पेनच जर वापरले गेले तर नॅशनल इन्कम मध्ये हे ऐंशी घ्यायचे असतात बाकीचं काहीच घ्यायचं नसते राईट या पद्धतीने आपल्याला सांगते सो फायनल <coughs> मापन म्हणजे काय दुहेरी मोजमापन न होऊ देता केलेले मापन ओके या समितीमध्ये पी सी महाल होते गाडगिळ होते त्यानंतर व्ही के आरवीराव या तिघांचा समावेश आपल्याला दिसतो तो एक साधा प्रश्न असा पण विचारला जाईल राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये खालीलपैकी कोण कोण होत सिंपल क्वेश्चन सिम्पल अँसर पाठ करायचं क्लिअर त्यानंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हा बा नंतर मधून वाचून घेत मग आता उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न ओके इंटरनॅशनल लेवलला बघूयात राष्ट्रीय उत्पन्न कसं पिक्चरमध्ये येते राईट सो सगळ्यात पहिल्यांदा जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न विल्यम पेटी या व्यक्तीने केलेला आपल्याला दिसतो त्यांनी आयर्लंड या राष्ट्राचं उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीनं सायंटिफिक मेथड्स लावून राष्ट्रीय उत्पन्न मोजमापन जे आहे हे मोजमापन एकोणीशे एक्केचाळीस नंतर आलेलं दिसतं म्हणजे ग्रेट डिप्रेशन संपल्यावर आलेलं दिसतं आपलं ओके ही गोष्ट लक्षात असू द्या एकोणीसशे एकोणीसच्या एकोणतीसच्या जागतिक महामंदीनंतर अर्थव्यवस्थेच्या सांख्यिकीय माहितीकडे लक्ष ठीक आहे त्याच्यामध्ये मार्शल पिगू आणि केन्स यांनी राष्ट्रीय उत्पन्नावर चर्चा केलेली आहे आणि मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची एक व्याख्या तिथं दिलेली आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वार्षिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे बघा डिप्रेशन झालं म्हणजे ग्रेट डिप्रेशन जे आलतं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये बदलल्या राईट सो खर्च किती करायचा आहे हे समजण्यासाठी सरकारला खर्च किती करायचा हे समजण्यासाठी सरकारला हे पण कळायला पाहिजे की आपल्या खिशात पैसा किती आहे त्यासाठी ते राष्ट्रीय उत्पन्न पिक्चरमध्ये येतं ठीक आहे त्याच्यानंतर फिशर यांनी सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वार्षिक वस्तू उत्पादन नव्हे वस्तू उत्पादन हे उत्पन्न नसून संपत्ती आहे वस्तूंपासून या वर्षात किती सेवा उपभोगत्या आल्या त्याला राष्ट्रीय उत्पादन उत्पन्न असं त्यांनी म्हटलं तर अवघड वाटतंय का नाही सिम्पल आहे टोटल प्रोडक्शन ही संपत्ती आहे फिशर काय म्हणतात टोटल प्रोडक्शन ही संपत्ती आहे या संपत्तीमधून जेवढं तुम्हाला वापरता आलं ते राष्ट्रीय उत्पन्न आहे फिशर फिश पकडतात जाळी टाकून जेवढे मासे गळाला लागले ते राष्ट्रीय उत्पन्न असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे हा या पीडीएफ साठी तुम्हाला एक काम करावं लागेल नांदी पॉलिन वन नावाचं एक ऍप्लिकेशन आहे मॅडम नांदी ऑल इन वन नावाचं एक ऍप्लिकेशन आहे या मध्ये अजून तर मी अपलोड नाही केली लेक्चर झाल्यावर अपलोड करतो नांदी वन ला ना डाउनलोड करा तिथं जावा एक नवीन फोल्डर तिथं दिसेल तिथनं या फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता ओके नांदी पॉलिन मध्ये सध्या लगेच नाही आहेत डाउनलोड करून ठेवा लेक्चर झालं की मी अपलोड करणार क्लिअर त्याच्यानंतर जागतिक मंदीनंतर अमेरिकेत कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो अर्थशास्त्राचं नोबल सुद्धा मिळालं एकोणीशे एकाहत्तर मध्ये सायमन कुझनेट यांना ठीक आहे सो so, या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बघा बेसिक फॅक्च्युअल डेटा आहे ह्या काय मी एक्सप्लेन करत बसत नाही वाचून घ्या त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी राष्ट्रीय उत्पन्न पण बराच प्रयत्न केला नॅशनल इन्कमसाठी राईट सो एकोणीसशे ला so, लीग ऑफ नेशन्स नावाची संस्था अस्तित्वात होती फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर आले राईट so, रिचर्ड स्टोन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीसाठी एक समिती नेमण्यात आली नंतर ही लीग ऑफ नेशन्सच संपून गेली त्याच्या जागी संयुक्त राष्ट्रसंघ आला संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे त्रेपन्न मध्ये एक यू एन एस एन ए ही व्यवस्था तयार केली युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स जगभरामध्ये जे काही कंपॅरिझन केलं जाणार आहे हे कंपॅरिझन एका प्रॉपर लेवलला असावं तो सगळ्यांची पैसे मोजण्याची पद्धत एकसारखी असावी ही पद्धत कोणती याच्यासाठी यु एन एस एन ए सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स okay? ओके एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आलेलं दिसतं आणि सध्या ही सर्व देशांमध्ये वापरली जाते ओके एवढंच लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थांची तुलना करता यावी यासाठी राष्ट्रीय लेख्यांची रचना समान असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही नॅशनल अकाउंटची जी सिस्टीम आहे ही संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेली आपल्याला दिसते ठीक आहे <coughs> त्याच्यानंतर मग व्यवस्था तर आपण आणली पण आकडेवारी कशी गोळा करायची ठीक आहे व्यवस्था तर आणली पण आकडेवारी कशी गोळा करायची ही आकडेवारी कोणत्या पद्धतीने आणायची याच्यासाठी एक समिती अपॉइंट करण्यात आली होती समितीचं नाव आहे पी सी समित समिती इंटरेस्टिंग माणूस आहेत बघा राईट <coughs> हा कुठं होतं आपण पी सी महालनोबीस समिती ओके पी सी माल संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये ही समिती स्थापन केलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक व्यवस्था एस्टॅब्लिश केली होती इंटरेस्टिंग काय एकोणीशे एकोणपन्नास मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी सुद्धा भारत सरकारने यांच्यावरच टाकलेली आपल्याला दिसते सो आधी युनायटेड नेशन्स मध्ये समिती होती आता त्यांच्याच नावानं किंवा त्यांच्याच अध्यक्षतेखाली भारतामध्ये काय करायचं नॅशनल इन्कमचं यासाठी पी सी महालनगेस कमिटी जी आहे ती अपॉइंट करण्यात आलेली आपल्याला दिसते सो दोन्ही बाजूला होते असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्यांचं काम खूप मोठं आहे म्हणून एकोणतीस जुलै हा जो त्यांचा जन्मदिवस आहे हा नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे म्हणून सुद्धा भारतामध्ये साजरा केला जातो राष्ट्रीय सांख्यिकी दिन असं आपण त्याला साजरा करतो बघा क्लिअर त्याच्यानंतर मग आता हा टेबल महत्वाचा <coughs> या टेबलमध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा कोणी कोणी प्रयत्न केलाय कोणत्या वर्षी केलाय आणि किती आहे हे सांगितलेलं आहे हा महत्वाचा टेबल आहे तो सगळ्यात पहिला प्रयत्न जो दिसतो भारतामध्ये हा दादाभाई नवरोजींनी केलाय पहिला प्रयत्न दादाभाई नवरोजींनी केलाय अठराशे अडुसष्ट मध्ये ओके <coughs> यांनी सांगितलं राष्ट्रीय उत्पन्न तीनशे चाळीस कोटींचं आहे दरोडी उत्पन्न वीस रुपयांचं आहे आकडे महत्वाचे तीनशे चाळीस आणि वीस इकडचे आकडे कोटीचे आहेत पण आकडे रुपयांमध्ये आपल्याला दिसतात क्लिअर दुसरा प्रयत्न बोरिंग आणि बॉरबार यांनी केलाय अठराशे ब्याऐंशी मध्ये राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी सांगितलं पाचशे सव्वीस कोटींचं दरडोई उत्पन्न सांगितलं सत्तावीस रुपयांचं त्यानंतर लॉर्ड कर्झन अठराशे सत्त्याण्णव सहाशे पासष्ट कोटी राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि तीस रुपये दरडोई उत्पन्न आहे विलियम डिग्बी यांनी अठराशे नव्याण्णव मध्ये प्रयत्न केला तीनशे नव्वद रुपये सॉरी तीनशे नव्वद कोटी राष्ट्रीय उत्पन्न होत सतरा कोटी जे आहे ते दरोडे उत्पन्न आपल्याला दिसतं त्याच्यानंतर पिंडले शिरास एकोणीसशे अकरा एकोणीसशे बेचाळीस आणि ऐंशी ठीक आहे यामध्ये लक्षात कोणाकोणाचं ठेवा लक्षात पहिलं ठेवा दादाभाई नवरोजींच तीनशे चाळीस आणि वीसचा आकडा महत्वाचा आणि शेवटचं लक्षात ठेवा व्ही के आर वी राव यांचं व्ही के आर व्ही राव हे पण खूप मोठं नाव आहे ठीक आहे एकोणीशे एकतीस मध्ये यांनी प्रयत्न केला होता त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न सहाशे सोळाशे एकोणनव्वद कोटी सांगितलंय आणि <coughs> दरोडे उत्पन्न जे आहे ते त्रेसष्ट रुपये सांगितलेलं आपल्याला दिसत क्लिअर ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर त्याच्यानंतर हा मग हे बाकीचं वाचून घ्या आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊयात ओके okay, हा बेसिक डेटा आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये दिसून येईल हा आता वाचून दाखवत नाहीये इंटरेस्टिंग गोष्टीकडे आपण डायरेक्ट जाऊयात हा मग आता जीडीपीकडे येऊयात जीडीपीचे अंडरस्टँडिंग करणं गरजेचं राईट <coughs> सो राष्ट्रीय उत्पन्न समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अर्थ समजून घ्यावे लागतील कोणकोणते शब्द येतात राईट सो पहिला शब्द जो आहे तो आहे राष्ट्रीय राष्ट्रीय मध्ये आपण दोन घटकांचा विचार करतो देशांतर्गत आणि निवासी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याच्यासाठी हा डिफरन्स जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उत्पन्न हे घटक आणि गैरघटक किमतींचं असू शकतं वस्तू ह्या मध्यमवर्ती आणि अंतिम वस्तू मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन आहे ग्रॉस आणि नेट मधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे बाजारभाव आणि घटक किंमत याचा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे ठीक आहे तो प्रत्येकाची आयडिया थोडीशी घ्यावी म्हणजे जीडीपीचे सगळे प्रश्न जे आहेत ते आरामात तुम्हाला सोडवता येऊ शकतात सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीयला आपण दोन पद्धतीने डिफाईन करू शकतो <laughs> राष्ट्रीयला आपण दोन पद्धतीने डिफाईन करू शकतो पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक प्रक्षेत्र किंवा डोमेस्टिक टेरिटरी आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे निवासी किंवा रेसिडेंटचा बरोबर सो राष्ट्रीय दोन पद्धतीने सांगता येतं तुमच्या ऍक्च्युअल देशाच्या ज्या सीमा आहेत यांच्या अंतर्गत ज्या आर्थिक क्रिया चालतात त्याला आपण आर्थिक प्रक्षेत्र म्हणणार आहे किंवा डोमेस्टिक टेरिटरी म्हणणार आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तुमच्या देशाचे निवासी जे आहेत रेसिडेंट्स जे आहेत किंवा त्यांना आपण काय म्हणतो सिटीजन्स म्हणतो बघ ओके यांच्याद्वारे ज्या प्रक्रिया घडवून येतात त्या निवासी मध्ये जातात राईट सरकारमार्फत प्रकाशित प्रशासित केला जाणारा भौगोलिक प्रदेश म्हणजे डोमेस्टिक टेरिटरी असते आणि रेसिडेंट म्हणजे काय भारतामध्ये राहणारा व्यक्ती मग तो निवासी आणि नागरिक हे दोघे पण तिथं असू शकतात राईट या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये व्यक्ती वस्तू आणि भांडवलाचा मुक्त प्रवाह आपल्याला दिसून दे येतो देशाच्या आतल्या विभागाचा आपण विचार करतोय बरोबर म्हणजे मला एमपी मध्ये जाऊन काय तर करायचं असेल शंभर टक्के करता येईल तिथल्या एखाद्या व्यक्तीला काय करायचं शंभर टक्के करते राईट सो पुरवठा जो आहे किंवा प्रवाह जो आहे हा प्रवाह आपल्याला दिसतो देशात राहणारे व आर्थिक हितसंबंध देशात असणारे यांना आपण निवासी म्हणणार आहे ठीक आहे मग देव देशाच्या निवासींमध्ये देशाचे, निवासी देशाचे नागरिक आणि परकीय व्यक्ती या दोघांचा समावेश होऊ शकतो इकडं फक्त देशाच्या बाउंड्रीचा विचार आपण करतोय तिकडं फक्त लोकांचा विचार आपण करतोय ठीक आहे या प्रदेशात निर्माण होणारे सर्व उत्पन्न जे आहे त्याला देशाचे देशांतर्गत उत्पन्न किंवा डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो याला आपण काय म्हणणार आहे डोमेस्टिक प्रोडक्ट आणि इकडं देशांतर्गत उत्पादन म्हणजे सर्व निवासी आणि गैरनिवासी लोकांनी तयार केलेलं असतं डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे देशात तयार होणार देशाच्या इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये दे तयार होणार मग हे व्यक्ती पण करू शकतात देशाच्या नागरिक गैरनागरिक जे देशाच्या नागरिक नाही आहेत पण इथे येऊन ते करू शकतात तयार करतात त्यांचा पण समावेश करतो आपण मला इंटरेस्ट त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये राष्ट्रीय उत्पाद नॅशनल प्रोडक्ट सॉरी नॅशनल प्रोडक्ट त्याला म्हणणार आहे मी हा डोमेस्टिक प्रोडक्ट आहे इथं सीमाचा फक्त मी विचार करतोय ज्यावेळेस मी नॅशनल प्रोडक्ट कडे जाणार आहे त्यावेळेस मी फक्त निवासांचा विचार करणार ठीक आहे हे एक इंटरेस्टिंग आहे नंतर क्लिअर होईल तुम्हाला त्यानंतर <clears throat> उत्पन्न दोन पद्धतीने आपण मोजू शकतो फॅक्टर इन्कम आणि नॉन फॅक्टर इन्कम फॅक्टरी इन्कम म्हणजे काय उत्पादन घटकांच्या मालकांना प्राप्त होणारे इन्कम फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं या ऑफ प्रोडक्शन मधून जो पैसा मिळतोय ओके याला आपण घटक उत्पन्नामध्ये किंवा फॅक्टरी इन्कम मध्ये ठेवणार आहे म्हणजे जमिनीपासून खंड मिळत आहे श्रमांपासून मजुरी मिळते भांडवलापासून व्याज मिळत आहे उत्पादकतेपासून नफा मिळत आहे बरोबर सो घटक उत्पन्न किंवा फॅक्टरी इन्कम या चौघांचे इन्कम मी तिथे कन्सिडर करणार प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला घटक उत्पन्न म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो बरोबर कॅल्क्युलेट करत असताना आपण इकडचा इन्कम इंटरेस्टिंग आहे खालीलपैकी कोण कोणत्या गोष्टींचा समावेश गैरघटक उत्पन्नामध्ये होतो नॉन फॅक्टरी इन्कम मध्ये होतो असं आयोग विचारू शकतो त्याच्यामध्ये काय काय येते बघा कोणत्याही प्रकारचे काम न करता प्राप्त होणारे उत्पन्न नॉन फॅक्टर जाणार जाणारे मग याच्यामध्ये भेट वस्तू देणग्या डोनेशन्स कर दंड ठीक आहे या सगळ्या पैशांचा समावेश होतो वाचून फक्त घ्या इथं फक्त पैशाचं हस्तांतरण होतंय पैसे कमवले जात नाहीयेत पैशांचं काय होतंय हस्तांतरण होतंय दंडाच्या नावाखाली भेटवस्तूच्या नावाखाली कमवण्याचं काम कोण करतंय ही जण करतायत ऍक्टर्स ऑफ प्रोडक्शन करतायत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच फक्त डोमेस्टिक जीडीपी पी साठी आपण घेत असतो यांचा विचार आपण करत नाही ओके एवढं सिंपल आहे त्यानंतर पुढचा जो प्रकार येतो आहे वस्तू आणि वस्तूंचाच राईट तो वस्तूमध्ये दोन प्रकारच्या वस्तू असतात बघा मध्यमवर्ती इंटरमिडिएट गुड्स आणि फायनल किंवा अंतिम वस्तू जनरली जीडीपी पी मध्ये एखादी वस्तू जी आहे ही दोन स्टेजेस मधून जाते पहिली स्टेज जी असते त्याला आपण इंटरमिडिएट गुडची म्हणणार आहे फायनल जे असते त्याला आपण अंतिम किंवा फायनल गुड म्हणणार आहे बरोबर जी डी पी कॅल्क्युलेशन मध्ये ही वस्तू जो व्यक्ती कन्झम्पन साठी विकत घेतोय स्वतःच्या वापरासाठी ज्या वेळेस तो विकत घेतोय त्याच वेळेस त्या, त्या वस्तूचा विचार मी जी डी पी कॅल्क्युलेशनसाठी करणार तोपर्यंत नाही इंटरमिडिएट गुड्स आपण तिथं विचारामध्ये घेत नाही असं म्हटलं तरी चाल ठीक आहे त्यानंतर <coughs> ग्रॉस आणि नीट बरोबर जी आणि एन एन पी आपण बघतो जीडीपी आणि एनडीपी हे दोन आकडे तुम्ही घेतले असतील तो जी आणि यांचा विचार आपल्याला करायचा आहे ग्रॉसला आपण स्थूल म्हणणार आहे निव्वळला नेट आपण म्हणणारे स्थूल म्हणजे काय डेप्रिसिएशन किंवा घसारा वजा न करता मोजलेल्या किमती असतात निवळ म्हणजे काय घसारा वजा करून मोजलेल्या किमती असतात घसारा माहिती डेप्रिसिएशन सांगायची गरज नाही ना राईट right. त्यानंतर फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय आपले जे चार फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन होते त्यांना मिळालेला पैसा त्यांना जो पैसा प्राप्त होतोय त्याला आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणणार आहे ठीक आहे बाजार भाव म्हणजे काय या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्लस त्याच्या त्या वस्तूवर लागणारे कर आणि अनुदान यांचा समावेश आपण करतो म्हणजे एखादी वस्तू मी तयार केली बरोबर एक्स वाय झेड वस्तू आहे ही वस्तू तयार करण्यासाठी मला काहीतरी खर्च येतोय याला मी काय म्हणणार आहे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये मी घेणार आहे राईट वस्तू तयार झाली वस्तू तयार झाल्यानंतर सरकार याच्यावर काहीतरी कर लावते सरकार याच्यावर काहीतरी अनुदान देण्याचं काम करते या दोघांमुळे या वस्तूची जी किंमत आहे ही किंमत बदलते तो आधीची किंमत समजा एक्स वाय झेड असेल तर आताची किंमत काय म्हणून बसते एबीसी म्हणते याला आपण मार्केट प्राइस म्हणणार आहे आणि याला आपण काय म्हणणार आहे फॅक्टर कॉस्ट म्हणणार आहे कळाला सा दोघांमधला फरक तो एकदम तोडून 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 सांगण्याचा सा प्रयत्न इथे केलाय क्लिअर मग आता प्रॉपर जीडीपीच्या डेफिनेशन कडे येऊयात डेफिनेशन कडे आपल्याला यायचे जीडी चे डेफिनेशन खूप सिंपल आहे एका वर्षामध्ये एका देशाच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये देशांतर्गत सीमांमध्ये ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होतील बरोबर एका देशाच्या टेरिटरी मध्ये एका वर्षामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतील अंतिम वस्तू आणि सेवा तयार होतील यांची टोटल ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस मला काय म्हणते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बरोबर याला आपण काय म्हणले जी डी पी राईट right? हा जीडीपी जर मी फॅक्टर कॉस्टला कॅल्क्युलेट करत असेल तर जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट त्याला मी म्हणतोय हा जीडीपी किंवा या वस्तूंची किंमत ज्यावेळेस मी टॅक्सेशन नंतर कॅल्क्युलेट करतोय त्यावेळेस मी त्याला काय म्हणणार आहे जी मार्केट प्राइस म्हणणार लक्षात आलं सगळ्यांना जर याच्यामधून मी घसारा वजा करत असेल तर त्याला मी काय म्हणणार आहे <coughs> हा कुठ होतो आपण जर मी या जीडीपी मधून घसारा वजा करणार असेल तर त्याला मी ग्रॉस न म्हणता आता काय म्हणतोय एनडीपी किंवा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतात क्लिअर इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं राईट त्यानंतर पुढे जाऊयात मग हो का इथं आकृतीमध्ये दिले डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी काय आहे स्थूल देशात जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट आपल्याला मिळणार आहे जर त्याच्यामधून मी घासारा वाजा केला तर काय मिळणार आहे मला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस या पद्धतीने मी सांगू शकतो क्लिअर इथंपर्यंत कोणाला काय अडचणी हा आ, हे डेफिनेशन हे जे फॉर्म्युले आहेत ना हे हो फॉर्म्युले करून ठेवावर काय विचारतो इथं ऍट मार्केट प्राइस जेडीपीएट फॅक्टर कॉस्ट मार्केट च गणित काय लावायचं येस समजा ओके फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइसची चर्चा करतो बघा आपण ते अधिक क्लिअर समजून <laughs> ज्या ज्यावेळेस एखादी वस्तू शंभर रुपयांना तयार झाली की मी मार्केटमध्ये टाकले सरकारनं त्याच्यावर दहा टक्क्यांचा टॅक्स लावला तर त्या वस्तूची किंमत किती होणार आहे एकशे दहा रुपये होणार आहे पण ज्या वेळेस सरकार या वस्तूला वीस हा किंवा असं म्हणा सोप्या भाषेमध्ये एखादी वस्तू आहे सरकारने काय केलं या वस्तूवर पन्नास टक्के टॅक्स लावला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल फिफ्टी पर्सेंट टॅक्स लावला याचा अर्थ काय शंभर अधिक पन्नास दीडशे रुपये वस्तूची किंमत झाली बरोबर सो so, आपण अंतिम किंमत देतो म्हणजे किती रुपये देतोय एकशे पन्नास रुपये देतोय बरोबर मग याच्यामध्ये काय येतोय फॅक्टर कॉस्ट अधिक टॅक्स मी देतोय सरकारला बरोबर मग मला जर फॅक्टर कॉस्ट फक्त पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल हा टॅक्स वजा करावा लागेल लक्षात राहील हा टॅक्स मला काय करावा लागतं आता वजा करावं लागतो काय तर किंमत वाढली आहे ना कमी करावी लागेल फॅक्टर कॉस्टला काढायचं म्हणलं सबसिडींच्या बाबतीमध्ये काय होतं सबसिडी म्हणजे किंमत कमी होते शंभर रुपयाची वस्तू आहे या शंभर रुपयाच्या वस्तूवर सरकारनं पन्नास टक्क्यांची सबसिडी दिली याचा अर्थ ही वस्तू आता किती रुपयाला मिळते पन्नास व फॅक्टर कॉस्टला जर मला न्यायचा असेल तर मला सबसिडी काय करावी लागेल वाढवावी लागेल तो ऍडिशन मला सबसिडीचं तिथं करावं लागतं सबसिडीचं ऍडिशन टॅक्सचं सबस्ट्रॅक्शन या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन गोष्टी आपल्याला इथं सांगता येतात फॅक्टर कॉस्ट कॉस्टमध्ये हो ऍट फॅक्टर कॉस्टचा जर मी विचार केला तर मार्केट प्राइसचा जीडीपी मायनस इन डायरेक्ट टॅक्सेस का तर किंमत वाढवत आहे आणि प्लस सबसिडीज का तर किंमत त्या कमी करतायत ओके उलट तर आपल्याला तर ठेवायचं असत राईट त्याच्यानंतर ग्रॉसचं ज्यावेळेस कन्वर्जन मला नेटमध्ये करायचंय त्यावेळेस मी काय करतोय डेप्रिसिएशन वजा करतोय डेप्रिसिएशन म्हणजेच काय घसारा मजा करतोय तुम्ही एक नवीन गाडी विकत घेतली ओके वाली गाडी बजाज प्लॅटिना विकत घेतली पहिल्या वर्षी बजाज प्लॅटिनानं तुम्हाला शंभरचा एव्हरेज दिला दुसऱ्या वर्षी बजाज प्लॅटिना शंभरचा एव्हरेज देत नाही ऐंशीचा देते तिसऱ्या वर्षी सत्तरचा पुन्हा साठचा ॲव्हरेज ती देते त्याच पद्धतीनं हे कशामुळे व्हायला लागले इंजिनचा वेर एंटियर झाला बरोबर टायर चांगली नवी होती आता कोणतरी गुळगुळीत झालेली आहेत सो वेरंटियर तिथं झालाय काहीतरी घसारा जो आहे हा घसारा तिथे यायला सुरुवात झाली सोबतच प्लॅटिना गाडी ज्यावेळेस तुम्ही विकत घेतली होती एक लाख रुपयाला होती त्याची किंमत दुसऱ्या वर्षी सत्तर सॉरी पंच्याण्णव हजार झाली तिसऱ्या वर्षी नव्वद हजार झाली सो किमतीमध्ये बघा डिफरन्सेस येत आहेत राईट कमी कमी होत चाललेले आहेत वाढत जात आहेत किमती याला आपण घसारा म्हणतो याला आपण काय म्हणणार आहे डेप्रिसिएशन म्हणणार आहे आणि हे डेप्रिसिएशन ज्यावेळेस मी ऍक्च्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी मधून वजा करतोय त्यावेळेस मला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतोय कशासाठी करायचा या वर्षी ज्या इफिशियन्सीनं त्या मशिनीनं प्रोडक्शन केलेलं आहे सेम इफिशियन्सी पुढच्या वर्षी राहत नाहीये का तर काहीतरी बियर अँड टिअर झालाय मग तो घसारा मला कॅल्क्युलेशन मध्ये ठेवावा लागतो ओके स्टँडर्ड फॉर्म्युला असते सरकार ठरवतं की एवढा एवढा घसारा आम्ही या वस्तूला घेणार सो ते वजा करायचं राहिलेलं जे असणार आहे ते आपलं नेट डोमेस्टिक प्रोडक्शन असतात स्कॉर्पिओचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्ही आता स्कॉर्पिओ स्वप्न बारीक झाले हो पैसे कमी झाले ना मागेच पैसे जास्त ते आता आलो प्लॅटिनावर ठीक आहे त्याच्यानंतर कळालं जीडीपी कळाला सगळ्यांना राईट हा आता पुढे जाऊयात राष्ट्रीय उत्पन्न मोजमापन पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या तीन पद्धती आपल्याला दिसतात पहिली जी पद्धत आहे त्याला आपण प्रोडक्शन मेथड किंवा उत्पादन पद्धत म्हणतो दुसरी जी आहे ती उत्पन्न किंवा इन्कम मेथड आणि तिसरी जी आहे ती खर्च किंवा एक्सपेंडिचर मेथड सो तीन पद्धती आपल्याला जीडीपी कॅल्क्युलेशन मध्ये सांगता येतात नॅशनल इन्कम मध्ये सांगता येतात बरोबर पहिली जी आहे याच्यामध्ये प्रोडक्शन मेथड मध्ये उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धनाची बेरीज केलेली आपल्याला दिसते सो या okay? याला ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड सुद्धा आपण म्हणतो या ग्रॉस व्हॅल्यू मध्ये गुड्सचे पैसे सर्व्हिसेसचे पैसे आणि त्यातनं वजा इंटरमिडिएट गुड्स ओके याला आपण प्रोडक्शन मेथड म्हणणार प्रोडक्शन मेथड म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं कंपनीतनं किती माल बाहेर पडतोय हे कॅल्क्युलेट करणं त्याची किंमत कॅल्क्युलेट करणं त्याला प्रोडक्शन मेथड आपण म्हणणार कंपनीतनं बाहेर पडणारा माल एखाद्या कंपनीतनं बाहेर पडणारी सर्व्हिस प्रोडक्शन मेथडमध्ये आपण ठेवणार आहे दुसरा जो प्रकार आहे इन्कम मेथडमध्ये इन्कम मेथडमध्ये जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपण बघितले होते चौघ जण त्या चौघांना किती पैसे मिळत आहेत त्याची बेरीज मारण्याचा प्रयत्न आपण इथे करतोय बरोबर जमीन आहे माझ्याकडे जमिनीवर काहीतरी रेंट मला मिळणार आहे सो रेंटचा पैसा मी तिथे ऍड करणार आहे त्याच्यानंतर मी नोकरीला आहे पगार मिळणार आहे पगारीचा पैसा मी तिथे ऍड करणार आहे मी तर व्यवसाय करतोय बिझनेस करतोय त्यातनं मिळणारं प्रॉफिट मी भांडवल गुंतवले त्यातनं मिळणार इंटरेस्ट या चौघांची टोटल ज्यावेळेस मी करतो ती झाली इन्कम मेथड एक्सपेंडिचर मेथड माझ्याकडे येणारा पैसा मी किती खर्च करतोय सो भारतामध्ये जेवढी जनता आहे प्रत्येकानं किती खर्च केला आहे याचे टोटल जर मी मारले तर ती एक्सपेंडिचर मेथडनुसार जी डी पर्यंत मी पोहोचतो या पद्धतीने आपल्याला सांगता येतं ठीक तीन मेथड्स आहेत तीन मेथडचे फॉर्म्युले फक्त व्यवस्थित बघून घ्या जीव जी अधिक जी एस मायनस आय सी जी म्हणजे व्हॅल्यू ऑफ गुड्स वस्तूंची किंमत एस म्हणजे व्हॅल्यू ऑफ सर्विसेस वस्तू आणि सेवांची टोटल मी मारणारे कंपनीतून बाहेर पडलेली पण अशा आणि वस्तू आणि सेवा मी वजा करणारे ज्या इतर साठी वापरल्यात ओके okay, इंटरमिडिएट कन्झम्पन त्यांचं आपण फायनल कन्झम्पनची चर्चा करतोय बरोबर म्हणजे महिंद्रा कंपनीनं स्कॉर्पिओ गाडी तयार केली हे स्कॉर्पिओ कंपनीच्या बाहेर आल्याने आपण गेलो मस्त पैकी पैसे आणले टाकले तोंडावर आणि घेऊन आलो घरी हे आपलं फायनल कन्झम्पन त्या गाडीची किंमत मी मोजणार पण महिंद्रा कंपनीनं स्कॉर्पिओ गाडी तयार केली ही स्कॉर्पिओ गाडी दुसऱ्या कंपनीनं विकत घेतली तिथं नेहून त्या स्कॉर्पिओ गाडीची सगळी बॉडी काढून टाकली आणि त्याच्यावर पिकअप बसवलं पिकअप सारखा वापर त्याचा करायला के सुरु केला ते झालं इंटरमिडिएट कन्झम्पन ते डायरेक्ट फायनल कन्झ्युमरनं नाही ना विकत घेतलं दुसऱ्या कंपनीनं विकत घेऊन तिला बदलले ती बाजूला काढणार आपण घेतलेली फक्त याच्यामध्ये ऍड करणार राईट सो इंटरमिडिएट कन्झम्पन आणि फायनल कन्झम्शन मधला हा फरक आहे राईट फॉर्म्युला कळाला तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला आहे वस्तू आणि सेवा मायनस इंटरमिडियेट कन्झम्पन ओके त्याच्यानंतर इन्कम मेथडमध्ये जे आपले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन होते चौघांची टोटल मारायची रेंटची टोटल वेज इंटरेस्ट आणि प्रॉफिट या चौघांची टोटल मारली की आपल्याला फायनल उत्पन्न पद्धतीमधला जी डी पी मिळतो बघा त्याच्यानंतर तिसरं एक्सपेंडिचर मेथड वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केलेल्या खर्चाची बेरीज सगळ्या खर्चाची बेरीज आपण आहे याच्यामध्ये आपलं कन्झम्शन येतं गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर येतं आपल्याद्वारे केली गेलेली इन्व्हेस्टमेंट येते सी जी आय फक्त फक्त इथं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा वेगळा विचार करावा लागतो काही वस्तू आपण देशाच्या बाहेर पाठवते काही वस्तू आपण देशाच्या आत मागवते त्या पण आपण फायनल कन्झम्शन साठी वापरणार बरोबर सो त्यामुळे या दोघांची एक नेट वजाबाकी करावी लागते आणि ती वजाबाकी आपल्या टोटल एक्सपेंडिचरमध्ये ऍड करावी लागते लक्षात राहील सो एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस मला नेट तिथं मिळतं आणि त्यातनं एक्सपेंडिचर मेथड जी आहे आपल्याला जीडीपी पी कॅल्क्युलेशनसाठी मदत करते ठीक आहे त्याच्यानंतर भारतामध्ये काय काय केलं जातं भारतामध्ये संकल्पनात्मक दृष्ट्या पाहिलं तर तिन्ही पद्धतींनी येणारं उत्तर जे आहे ते एक असायला पाहिजे इन्कम मेथडमध्ये शंभर रुपये आलं एक्सपेंडिचरमध्ये पण शंभर राहायला पाहिजे प्रोडक्शन मध्ये पण शंभर राहायला पाहिजे ओके प्रॉब्लेम हा आहे की आपल्या सिस्टिम्स एवढ्या प्रॉपर डेव्हलप नसल्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगळं निघतं बरोबर आणि हे उत्तर वेगळं निघणं याचा अर्थ हाही काढला जातो की इकॉनॉमीमध्ये फॉर्मलायझेशन झालेलं नाही फॉर्मलायझेशन जर असेल औपचारिकीकरण औपचारिकीकरण जर असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये चालणारं प्रत्येक ट्रान्झॅक्शन सरकारला कळतं आणि या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा वापर ते जीडीपी कॅल्क्युलेशनसाठी करू शकतात पण फॉर्मलायझेशन नसल्यामुळं सरकारला माहीतच नाही की लोक कशा पद्धतीचा व्यवहार करतेत जागा खरेदी करत असताना सांगायचे आकडे वेगळे असतात आणि द्यायचे आकडे वेगळे असतात सो हे जे वेगळे द्यायचे आकडे आहेत हे सरकारला लपवून करतोय आपण हे जी डी पी कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही त्याच्यामुळे बघा तीनही बाजूला तीनही मेथड्सनी येणारं उत्तर वेगळं असतं ओके सगळ्यांना मात्र प्रत्यक्षात असे शक्य होत नसल्याने प्रत्येक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा मोजण्यासाठी एका पद्धतीचा वापर करणे अशक्य ठरते ठीक आहे म्हणून आपण काय करतो प्रत्येक क्षेत्राला वेगळी पद्धत वापरण्याचा प्रयत्न करतो ते कोणती ती बघूयात फक्त इथं कालावधी जो घेतो आपण आर्थिक वर्षाचा कालावधी घेतो एक एप्रिल ते एकतीस मार्च हा कालखंड आपल्याला इथे दिसणार आहे क्लिअर त्यानंतर <coughs> मग उत्पादन पद्धत जी आहे ही एन मार्फत राबवली काय झालं उत्पादन पद्धत जी आहे ही एन एस ओ मार्फत राबवली जाते ठीक आहे त्याच्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू उत्पादन क्षेत्रासाठी आपण प्रोडक्शन मेथडचा वापर करतो जिथे जिथे वस्तूंची निर्मिती केली जाते तिथे तिथे कंपन्यांना जाऊन आपण त्यांच्याकडनं माहिती घेत असतो ठीक आहे उत्पादन पद्धती त्या गोष्टीसाठी उत्पन्न पद्धत जी आहे ती ते सेवा क्षेत्रासाठी आपण वापरतो गुड्स आणि सर्विसेस या दोघांची टोटल आपण जीडीपी मध्ये टाकली होती गुड्सचा आकडा काढण्यासाठी आपण प्रोडक्शन मेथडचा वापर करतोय सर्विसेसचा आकडा काढण्यासाठी आपण काय करतोय इन्कम मेथडचा वापर करतोय बरोबर एक्सपेंडिचर मेथड जे आहे ही एक्सपेंडिचर मेथड भारतामध्ये वापरली जात नाही असं म्हटलं तरी चालेल राईट त्याच्यानंतर कोणाला काय प्रश्न असेल तर दोन मिनिटं विचारून घ्या जरा गरम पाणी पितो अर्थशास्त्राची बॅच आपली नाहीये ज्याला कोणाला क्लिअर दिसत नाहीये त्यानं सेटिंगमध्ये जावा युट्यूबच्या सेटिंगमध्ये जावा आणि रिझोल्युशन वाढवा ओके या बाजूने क्लिअर आहे मोबाईलचं नेटवर्क थोडं कमी जास्त झाल्यावर तसं अडचणी हो येऊ शकतात सो तिथं सेटिंगमध्ये जाऊन हायर रिझोल्युशन सेट करा फक्त क्लिअर दिसेल यस अजून काय या लेक्टर एक्झाम पोस्टपोन होणार का हा जगामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न नाही आहे सध्याचा आपली एक्झाम आपण एका स्पेसिफिक डेटला कन्सिडर करून चला आहे अठ्ठावीस तारखेलाच होईल असं कन्सिडर करून चला सगळा अभ्यास करून घ्या जर पोस्टपोन झाली वाढीव वेळ तुमच्या रिव्हिजनला वापरता येईल जर तुम्ही आज द्विधा मनस्थितीमध्ये अडकलात होईल का नाही का होईल का नाही का अभ्यास होणार नाही आणि चुकून अठ्ठावीसलाच झाली तर आपलं बँड तो होणार अठ्ठावीसलाच आहे असं गणित धरा अभ्यास करा जर समजा पुढे गेली रिव्हिजनसाठी वेळ वापरा जर नाही गेली अभ्यास झालेला आहे पेपरला चांगले मार्क येतील पोस्टपॉनच्या भानगडीत पडूच नका ठीक आहे आणि इलेक्शन कमिशन ने एक जी आर पण काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे स्पर्धा परीक्षा वगैरे अफेक्ट होणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय ठीक है? So आहे सो चान्सेस कमी आहेत असं म्हटलं तरी चालेल लेक्चर तीन वाजता सुरू झालं मॅरेथॉनचे दोन पार्ट असतील आज आणि उद्या कंबाईन फॉर्म कधी येणार चे फॉर्म आता सांगणं थोडस सा अवघड हो येणं एक्सपेक्टेड होतं ये होतं आलं नाहीये पण आता सांगता येत नाही काय करत काय करेल <coughs> जनरली आचारसंहितेमध्ये नवीन भरती नसते बघा प्रोसेस चालू असेल तर राहते नव्या प्रोसेस येत नाहीत त्यामुळे थोडस सांगणं अवघड आहे सर तुम्ही ज्योग्राफी शिकवता मग इकॉनॉमी कसं काय मी इकॉनॉमी बी शिकवतो तुम्ही जॉग्राफीचे लेक्चर्स बघितले च पहिल्यांदा बघता तुम्ही मी ॲग्रिकल्चर पण शिकवतो कुणाला इंटरेस्टेड असेल तर सगळ्यांना लेक्चर करता येईल काहीच अडचण नाही <coughs> दोनच मिनटाचा ब्रेक द्या लगेच आलं गेलो ना आलो Obrigado. परत आहेत पर का सगळेजण जागेवर हा माइंड मॅप चांगलं माइंड मॅप वाचा बिंदास्त वाचा बारे माइंड मॅप फुल स्क्रीनच आहे की हा ठीक आहे चला सुरुवात करूयात तो राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी आपल्याला बघायच्या कोणकोणत्या अडचणी येतात ठीक आहे पाठ करून टाका जास्त डोकलावत बसायचं नाही सो जीडीपीचे आकडे बऱ्याचदा सरकार एक सांगतं आणि विरोधी पक्षाचं मत असतं की एवढे नाहीतच नसण्याचं कारण काय आहे बघा व्यवस्थित कॅल्क्युलेशन होत नाही असं म्हटलं जातं सरकारला पण अडचणी असतात पहिली अडचण जी आहे ती वस्तू विनय विनिमय पद्धत जी आहे याचा असते तो आपल्याला दिसून येतं म्हणजे जी डी मध्ये आकडा कधी येणार आहे ज्यावेळेस आपण ती वस्तू विकत घेतली समजा मी एखादी वस्तू घेतली आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू पैशाच्या स्वरूपामध्ये न देता बार्टर सिस्टीम जर असेल तर जेडीपीचा आकडा हमखासपणे बिघडणार आहे असं म्हटलं तरी चालेल राईट म्हणजे मी एखाद्याला दहा एकर क्षेत्र देणं त्यानं मला शहरामधलं दोन एकर क्षेत्र देणं आमचा असं जर म्युच्युअल कन्सेंट न झाला व्यवहार जेडीपी मध्ये दिसणारच नाही राईट बार्टरचा एक इश्यू आपल्याला दिसतो <coughs> दुहेरी मापन इंटरमिडिएट गुड्सचं दुहेरी मापन बऱ्याचदा होतं त्यामुळे अडचणी येतात बघा असंघटित क्षेत्र जेवढं जास्त असेल तेवढं अर्थव्यवस्थेचं फॉर्मलायझेशन कमी असतं हे फॉर्मलायझेशन कमी असल्यामुळे ट्रान्झॅक्शन सरकार पकडू शकत नाही जीडीपी कॅल्क्युलेशनमध्ये अडचणी येणार आहेत व्यवसायानुसार उत्पन्नाचे मापन करणं कठीण असतं सगळे जे व्यवसाय आहेत इथं अकाउंट किपिंग नावाचा असा प्रकार नसतो बरोबर आवक जावं काही व्यवसायांमध्ये मेजॉरिटी व्यवसायांमध्ये दिसते काही व्यवसायामध्ये दिसत नाही आता चहा टपरीवर आवक जावं काय करणार किती चहा विकले ते मार्क करून बसत नाही बरोबर सो असे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय च्या बाहेरच राहतात आणि जीडीपीचा आकडा जितका असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो काळा <coughs> पैसा असेल तर आपण सरकारला सांगत नाहीये माझ्याकडे काळा पैसा ये म्हणून लपवून ठेवणार आहे आपण काळ्या पैशाचं ट्रान्झॅक्शन पण लपवून ठेवलं जातं बरोबर माझ्याकडे शंभर कोटी रुपये काळ्या पैशाचे आहेत आणि मी मस्त पैकी एक झगास दोन पाच पन्नास मजल्याची बिल्डिंग बांधली सरकार म्हणते तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आला समजते तुम्हाला सो मला पैसा खर्च करणे बी अवघड असते त्या केसमध्ये हाय ट्रान्झॅक्शन मी दुसऱ्या पद्धतीनं नेण्याचा प्रयत्न करतो सरकारच्या सिस्टीम मध्ये त्याला आणतच नाही जी पी मध्ये दिसणार नाही ठीक आहे विश्वसनीय माहितीचा अभाव प्रत्येकच बिझनेस खरी माहिती देत नाही प्रत्येकच व्यक्ती खरा इन्कम सांगत नाही माहिती विश्वसनीय नाही जी डीपीचे आकडे आपले कमी दिसणार आहेत ठीक आहे अमौद्रिक व्यवहार पैशामध्ये न होणारे व्यवहार ही एक अडचण आपल्याला सांगता येते सो डी पी कॅल्क्युलेशनमध्ये या सगळ्या अडचणी मला दिसत आहेत आणि या सगळ्या अडचणींमुळे येणारा जो नंबर आहे हा कायम कमी असतो बघा ओके ही एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे मध्ये देशाचा जीडी पी जर हजार रुपयांचा असेल तर आपल्याला आकडे फक्त आठशे रुपयांचेच दिसतात अडचण ही आहे आणि हे जे वरचे डिफरन्स आहे दोनशे रुपयांचा याला आपण काय म्हणणार आहे पॅरल इकॉनॉमी म्हणणार आहे बरोबर किंवा काळी अर्थव्यवस्था काळा पैसा तो असतो जो दिसत नाही लक्षात राहील सगळ्यांना ओके सो so, हे पाठ करून टाका आपलं लेक्चर गोष्टींचा आढावा घेण्याचा आहे हो त्याच्यावर आठवलं आपल्या दोन बॅचेस सुरू होणार आहेत दहा जून दोन हजार चोवीस ला राज्य सेवेची ऑफलाईनची बॅच सुरू होते ठीक आहे ही <coughs> बॅच जी आहे ही आपल्या रिटर्नची बॅच असणार आहे आणि रिटर्न मध्ये मी इकॉनॉमिक्स शिकवतो ऍक्च्युअल मध्ये इकॉनॉमिक्स मी रिटर्नच्या बॅचला शिकवतो कंबाईनला मी जिओग्राफीचं लेक्चर घेतो ओके सो मग अशा तरी प्रश्न होता ज्याला कोणाला कोणाला रिटर्नमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना दहा जूनच्या बॅचच्या डोक्यानं थोडासा विचार तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे ज्ञानदीपमध्ये चालतं अँसर रायटिंग भरभरून केली जाते आता उत्तर मी तपासत नाही उत्तरं तपासणारी वेगळी टीम आहे आणि खतरनाक टीम आहे तो अँसर रायटिंग स्किलवर खूप जास्त प्रयत्न तिथे घेतला जातो राईट सोबतच बरेचसे ऑप्शनल्स तुम्हाला इथं मिळतील अॅग्रिकल्चरचा ऑप्शनल मी स्वतः घेतो कंबाईनची बॅच जी आहे ही कंबाईनची बॅच चोवीस जूनला चालू होते इथं मी जॉग्राफी शिकवतो हो इकडे इकॉनॉमिक्स इथं जॉग्राफी ठीक आहे आणि आपली कंबाईनची बॅच आता या वर्षीच्या रिझल्टमध्ये तुम्हाला मी त्यावेळेस बोलेल आत्ता बोलत नाही ओके <laughs> okay, एवढे कॉन्फिडेंटली बोलते समजून घ्या राईट सो भयानक प्रिपरेशन करून घेतलेलं आहे बिनधास्त डोलेत आपण जॉईन करू शकता बॅच ची तारीख लक्षात ठेवा चोवीस जून कंबाईनसाठी आहे आणि दहा जून जी आहे ती राज्यसेवा रिटर्नसाठी आहे ओके बाकी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेत फोन करून विचारून घेऊ शकतं प्रोग्राम जबरदस्त चालतात ओके आता महत्वाच्या प्रश्नाकडे जीडीपी बीडीपी सगळं तुमचं माहित आहे तुम्हाला इथं गडबड होते हा मुद्दा मागच्या वर वर्षी हा नव्हता यावर्षी मुद्दाम टाकलाय तो मनी आणि मनी फ्लो किंवा मनी सप्लाय याची चर्चा आपल्याला करायची ठीक आहे याच्यावर बघा कन्सिस्टंटली एक प्रश्न तरी आहेच रिलिम्सला आहे हा पार्ट ऍक्च्युअल मध्ये आहे पण प्रिलिम्सला एक प्रश्न येतो दोन मार्क आहेत महत्वाचे आहेत म्हणून मुद्दावून इथं दहा पंधरा मिनटं आपल्याला घालवायचे राईट सो so, पैशाची चर्चा आपल्याला करायची सगळ्यात पहिल्यांदा पैशाची व्याख्या समजून घेऊयात बरीचशी व्याख्या इथं दिलेली आहे दोघा तिघांची व्याख्या फक्त डिटेलमध्ये बघून घेऊ पहिलं विथर्स पैशाचे कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा ठीक आहे इथं लेट से नान किंवा नोट हे मी म्हणत नाहीये इथं मी काय सांगतोय कोणतीही वस्तू असू द्या या वस्तून जर पैशाचं कार्य केलं कोणतं ट्रान्झॅक्शन घडवून आणण्याचं कार्य जर केलं पैसा वापरतो कसा आपण व्यक्तींमध्ये ट्रान्झॅक्शन घडवून आणण्यासाठी पैसा पाईशा उत्पन्न पैशाचं सुरुवात कशी झाली दोन व्यक्ती होते बरोबर या दोन व्यक्तींना त्यांच्या काहीतरी गरजा असणार आहेत एक व्यक्ती जो हो आहे तो तांदूळ उत्पादन घेत होता दुसरा व्यक्ती जो हो आहे तो गहू उत्पादन घेत होता याला घावाची गरज होती याला तांदळाची गरज असती या दोघांचा विनिमय चालायचा याला आपण चा चा काय म्हणतो बार्टर सिस्टीम म्हणतो बरोबर वस्तू विनिमय किंवा बार्टर सिस्टीम पण वस्तू मध्ये सुद्धा अडचणी येतात बघा बार्टरमध्ये सुद्धा अडचणी येतात मला कायमच घावाची गरज नसते थोड्या दिवसांनी मला तेल पण लागतं पण तेल विकणारा कुणी नसेल तर आणि जो तेल विकतोय त्याला माझ्याकडचा तांदूळ गरजेचा नसेल तर तो ट्रान्झॅक्शन घडणार नाही मग अशा केस मध्ये हे ट्रान्झॅक्शन घडवून आणण्यासाठी अशा केसमध्ये हे ट्रान्झॅक्शन घडवून आणण्यासाठी मी एका वस्तूचा वापर करतोय ओके मॉडर्न टाइम्स मध्ये त्याला आपण पैसे किंवा रुपये म्हणतो नाण किंवा नोट म्हणणार आहे ओके सो so, हे ट्रान्झॅक्शन घडवून आणण्याचं काम करणारी जी वस्तू आहे त्याला मी पैसा म्हटलंय त्याला मी काय म्हटलंय पैसा सो पैशाचं कार्य करून आणणारी ती वस्तू त्याच्यानंतर लॉर्ड केन्स जी वस्तू दिल्याने इथं बघा फोकस करा जी वस्तू दिल्याने कर्जाचे व मूल्यांचे करार यांचे शोध शोधन केले जाते आणि जिच्या रूपात सामान्य खरेदी शक्ती साठवली जाते अशा वस्तूला आपण पैसा म्हणतो तुमच्यावर कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही जी वस्तू देताय तुम्ही एक करार करताय तो करार फेडण्यासाठी तुम्ही जी वस्तू देताय त्याला मी पैसे म्हणणार आहे अशी वस्तू जी वस्तू तुम्ही धरून चला शंभर रुपयांना विकत घेतली आणि इथून पुढे दोन वर्षांनी तुम्ही वापरताय बरोबर त्या दोन वर्षांनी सुद्धा त्या वस्तूची किंमत शंभरच रुपये असायला पाहिजे म्हणजे तिला काहीतरी स्टोर व्हॅल्यू असायला पाहिजे त्याला पैसा म्हटलं जातं अशा दोन गोष्टी इथं त्यांनी सांगितल्यात त्यानंतर सोलिगमन यांची व्याख्या जिला सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा माझ्याकडे एक पाचशेची नोट आहे ही पाचशेची नोट मी देशामध्ये कुठेही जाऊन खर्च करू शकतो सार्वत्रिक मान्यता आहे त्याला मी पैसा म्हणणार ओके कोणतं काम करतोय पैशाचं काम मी काहीतरी करतोय कर्ज फेडतोय करार करतोय एखादी वस्तू विकत घेतोय एखादी सेवा विकत घेतोय बरोबर ती वस्तू सर्व मान्य आहे त्याला मी पैसा म्हणणार आहे सोलीगमड यांची व्याख्या महत्वाची ठीक आहे ही व्याख्या तिथे विचारली जाऊ शकते प्रश्न कळते ना तुम्हाला कसा येईल व्यक्तीचं नाव काय व्याख्या दिली व्याख्या देतील कोणत्या व्यक्तीनं दिली या पद्धतीने आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर एली यांनी दिलेली डेफिनेशन विनिमय माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकारली जाणारी व कर्ज जा फेडीसाठी घेतली जाणारी वस्तू म्हणजे पैसा दोन गोष्टींची चर्चा इथं केली ओके सो मिडियम ऑफ एक्सचेंज आणि लोन याच्यासाठी जी वस्तू मी वापरतो त्याला मी पैसा म्हटले वाईट यांनी सांगितलंय विनिमयाचे माध्यम मूल्यमापनाचे साधन ठीक आहे याला पैसा म्हटले हा पेन याचं मूल्य किती हे मूल्य मी पैशाच्या ह्याच्यामध्ये डिफाईन करू शकतो त्या वस्तूच्या क्वांटिटीमध्ये डिफाईन करू शकतो त्याला पैसा मी म्हंटले क्लिअर बाकीचे डेफिनेशन मधून वाचून घ्या त्यानंतर पैशाच्या कार्यांकडे फंक्शन ऑफ मनी याच्याकडे आपल्याला यायचे हे फंक्शन जसेच्या तसे दोन पाठ करा याच्यामध्ये डोकं बिंडोकपणे पाठ करायचं लावायचंच नाही पाठच करायचं समजून नंतर घेऊयात आपण पैशाची तीन कार्ये असतात पैशाचे तीन फंक्शन आहेत पहिलं फंक्शन जे आहे त्याला प्राथमिक फंक्शन म्हणतो दुसरं जे आहे त्याला द्वितीयक म्हणतो तिसरं जे आहे त्याला आकस्मित म्हणणार आहे ते तृतीयक नाही त्याला काय म्हणणार आहे मी आकस्मित म्हणणार आहे तो प्राथमिक फंक्शन द्वितीयक फंक्शन आणि आकस्मित फंक्शन असे तीन फंक्शन पैशाचे आपल्याला दिसतात प्राथमिक फंक्शन किंवा प्राथमिक कार्य जे असतं पैशाचं ते असतं विनिमय माध्यमाचं सगळ्यात महत्वाचं काम काय मिडियम ऑफ एक्सचेंज आहे ना मला तांदूळ विकत घ्यायचा आहे राईट त्याला गहू विकत घ्यायचा आहे पण माझ्याकडे असणार वस्तू त्याला पाहिजे नाही त्याच्याकडे असणारी वस्तू मला पाहिजे नाही मग काय करायचं आम्ही दोघं जण सेटलमेंटला बसतो त्याला दुसरी एक त्रयस्त वस्तू देऊन टाकतो त्याला मी पैसा म्हणणार मीडियम ऑफ एक्सचेंजचं काम त्यांनी केलं बरोबर विडियम माध्यम त्याने केलं आणि ह्या पेनची किंमत किती पाहिजे ही डिफाईन करण्याचं फंक्शन सुद्धा पैशाचं आहे मूल्यमापनाचं काम मेजर ऑफ व्हॅल्यूचं काम हे प्राथमिक फंक्शन ओके यांना आपण प्राथमिक क्रिया म्हणणार बर, ले आहे त्याच्यानंतर दुय्यम कार्यांमध्ये मूल्य संग्रह घरामध्ये नोटा तुम्ही साठवून ठेवल्या असतील बरोबर त्या नोटांची किंमत कमी होणार आहे का इन्फ्लेशन ले वाढलं तर कमी होणार आहे इन्फ्लेशन जर नॉर्मल लेवलला राहिलं किंमत सेमच राहते पाचशेची नोट पाचशेचीच राहणार आहे ना कधी पण स्टोरेज व्हॅल्यू आहे तिला ओके हे सेकंडरी फंक्शन आहे Uh, तर स्टोरेज ऑफ स्टोर ऑफ व्हॅल्यू त्याच्यानंतर मूल्य हस्तांतरण ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू कर्ज फेडण्यासाठी तुम्ही वापरताय एखादा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही अंमलात आणण्यासाठी ती वस्तू तिथे वापरताय सो so, ट्रान्सफर करण्यासाठी वापरू शकता विस्थापित प्रदान किंवा डिफर्ड पेमेंट्स आज मी करार केलाय येत्या तीन वर्षामध्ये तुला मी दहा लाख रुपये देईल देणार मी तीन वर्षांनी आहे तोपर्यंत पेमेंट माझं डिफर्ड राहिले तीन वर्षांनी ते दहा लाख रुपये मी ज्या मार्गाने तुला देईन त्याला मी पैसा म्हणणार बरोबर so, सो हे जे डेफर्ड पेमेंट्स आहेत हे डेफर्ड पेमेंट्स सेकंडरी मध्ये येतं ओके okay? पुन्हा एकदा रिपीट करतो जसंच्या तसं लक्षात ठेवा प्राथमिकमध्ये दोन आहेत पहिलं विनिमय माध्यमाचं मेजर ऑफ एक्सचेंज दुसरं मूल्यमापनाचं मेजर ऑफ व्हॅल्यू दुय्यम फंक्शनमध्ये स्टोरेजची व्हॅल्यू ट्रान्सफरची आणि डेफर्ड पेमेंटची ओके okay. एक सिंपल क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो चुकला नाही पाहिजे आकस्मित कार्य महत्वाची ही आकस्मित कार्य एका व्यक्तीने दिलेली आहे त्यांना आपण काय म्हणतो डेव्हिड किनले व्हिवाय क्यू केला असेल तर हा कुठेतरी दिसले असतील बघा ना हे नाव कुठेतरी दिसला असेल राईट डेव्हिड किनले यांनी आकस्मित फंक्शन सुद्धा हो सांगितलेत कोणकोणती आहेत सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन आणि वितरण भारताचा जीडीपी किती आहे जीडीपी ग्रोथ रेट आपल्याला माहित असतो आत्ताचा विचार केला तर किती के सांगितला एट पॉईंट फोर पर्सेंट हा ग्रोथ रेट आहे जीडीपी पी असणारे मध्ये बरोबर दोन हजार सत्तेचाळीसला भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार मी पैशांमध्ये डिफाईन केलाय तीस ट्रिलियन डॉलर्स आजचा जर विचार केला तर साडेतीन ट्रिलियन डॉलर्स हा अर्थव्यवस्थेचा आकार आहे हा भारताचा जीडीपी आहे अशाच्या स्वरूपामध्ये मी सांगतोय डॉलर सांगतोय पण कन्वर्जन रुपयामध्ये करता येईल पैशाच्या स्वरूपामध्ये सांगते हे आकस्मित फंक्शन पतनिर्मितीचा आधार बँकेमध्ये तुम्ही काहीतरी पैसे ठेवता तेच पैसे बँक पुढे कर्जाच्या स्वरूपामध्ये देऊ शकते ओके पतनिर्मिती करते या पतनिर्मितीचा आधार तुम्ही ठेवलेले काय आहेत पैसे आहेत आकस्मित फंक्शन महत्तम सीमांत उपयोजिता आणि उत्पादकता मार्जिनल युटिलिटी आपण इथं म्हणणार आहे ओके जास्त भांडगडीत पडू नका मार्जिनल लिटिलिटीच्या उत्पादकता ही गोष्ट लक्षात ठेवा भांडवल आणि संपत्तीला सामान्य रूप देणे भांडवल तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये सांगू शकता संपत्ती तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये सांगू शकता आणि आर्थिक विकासाला चालना देणे ठीक आहे मला वाटते प्राथमिक आणि द्वितीय बऱ्याचदा विचारून झाले प्रश्न जर आला तर या पाच मुद्द्यांवर येईल कुणी सांगितलेत डेड किन्ले यांनी सांगितले जे सांगितले स्लाइड वर दिसतंय ते पाठ करायचं डोकं लावत बसायचं नाही का आलं कसं आलं वेळ गेलाय आता राईट आता रिव्हिजनचा टाइम त्यानंतर पैशाचा पुरवठा आता मार्केटमध्ये येणारा जो पैसा आहे त्याला मनी सप्लाय किंवा पैशाचा पुरवठा आपण म्हणतो ओके सो बेसिक्स बघून घेऊयात त्याचे भारतात पैशाच्या पुरवठ्यावर मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण असते मध्यवर्ती बँक म्हणजे आपण इथं काय सांगितलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या केसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं नियंत्रण आपल्याला दिसून येतं भारतामध्ये नाणी आणि नोटा अशा दोन प्रकारात चलनाची निर्मिती केली जाते दोन पद्धती आहेत चिल्लर असते आणि नोट असते एक रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी बरोबर एक रुपया आणि सगळी नाणी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडे असतं आणि दोन रुपयापासून पुढचं सगळं रिझर्व्ह बँकेकडे असतं छापायचं डिस्ट्रीब्युट करायचं काम लक्षात राहील रुपया आणि सगळी चिल्लर कोण बघते सरकार बघते तो छापायची जबाबदारी कोणाची सरकारची आहे दोन रुपयाच्या पुढे सगळ्या नोटा कोण बघणार आहे फक्त नोटा कोण बघणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघणार ओके या दोन गोष्टी क्लिअर लक्षात असू दे एक रुपयाचे नाणे हा भारत सरकारचं अर्थ खातं ओके भारत सरकारमध्ये कोण तर अर्थ खातं यांच्याकडून हे सगळे इश्यू केले जातात बघा सगळे चिल्लर आणि रुपया त्यानंतर दोन रुपये आणि त्याच्या पुढच्या सगळ्या नोटा रिझर्व्ह बँक निर्माण करत असताना आपल्याला दिसते एक रुपयाचं नाणं कशापासून तयार केलं जात निकेल या धातूपासून तयार केलं जातं आता वाटू शकतं काहीतरी सांगायला लागले सर हास्यस्पद नाहीये हे पुस्तकांमध्ये दिले आयोगानं प्रश्न विचारले तो जिथं जिथं गोल करतोय तो परीक्षेचा महत्वाचा मुद्दा आहे निकेल लक्षात राहील सगळ्यांना त्याच्यानंतर कडे आपण जाणारे थोडीशी कळकाडा राईट एक रुपयाची नोट व एक रुपयाचे नाणे यांचे मूल्य समान असतं भारतीय चलन पद्धती सध्या विचारात घेतलं तर दशमान पद्धत आहे दशमान पद्धत म्हणजे काय दहा शंभर या पटीमध्ये आपण बघा सगळ्या नोटा किंवा आकडेवारी जी आहे ती आपण बघतो याच्या आधीची पद्धत वेगळी होती बघा चाराने आठ आणि बाराने ओके ती दशमान पद्धत नाहीये ती आठ आठानेची जी पद्धत आहे एकोणीशे सत्तावन्न पर्यंत कार्यरत असलेली आपल्याला दिसते ओके इंग्रजांच्या काळामध्ये आली होती एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत कार्यरत असलेले आपल्याला दिसते त्याच्यानंतर दशमान पद्धतीकडे आपण शिफ्ट झालो असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर पैशाच्या पुरवठ्याच्या व्याख्या पुन्हा इथं वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत राईट सो स्टोनियर आणि हे यांनी काय सांगितले पैशाचा सा पुरवठा म्हणजे एक प्रकारे पैशाचा साठा ठीक आहे व्याख्या बघून घ्या महत्वाची पैशाच्या पुरवठ्यात लोकांजवळील पैसा व बँकांमधील मागणी ठेवींचा समावेश होतो लक्षात राहील सगळ्यांना एका विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत परिचलनात असणारे पैशाचे एकूण परिणाम म्हणजे पैशाचा पुरवठा एक विशिष्ट कालावधी म्हणजे एक वर्ष या एका वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी चिल्लर आणि जेवढ्या नोटा दिसतात त्याला आपण काय म्हणणार आहे पैशाचा पुरवठा म्हणणार सोप्या भाषेमध्ये ठीक आहे हा पैशाचा पुरवठा कोण नियंत्रित करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रित करते याचे महत्वाचे घटक आपल्याला दिसून येतात राईट दोन घटक आपल्याला सांगता येतात पहिला जो आहे तो पारंपारिक दृष्टिकोन आपल्याला सांगता येतो दुसरा जो आहे तो आधुनिक दृष्टिकोन आपल्याला सांगता येतो अर्थव्यवस्थेमध्ये दिसणारा जो पैसा आहे यांना दोन सेक्शन्स मध्ये आपल्याला डिवाइड करता येत ओके सोपं सोपं सांगायचं झालं तर एक सेक्शन जो आहे त्याला नॅरो मनी म्हटलं जातं आकुंचन सकुंचन म्हणणार आहे दुसरा जो तेला आहे त्याला ब्रॉडर मनी आपण म्हणणार आहे नॅरो आणि बॉर्डर कुठेतरी आला असेल वगैरे आहे नॅरो मनी जे आहे हा परंपरागत दृष्टिकोन आपल्याला सांगता येतो संकुचित पैसा आपण याला म्हणणार आहे आधुनिक दृष्टिकोन जो आहे तो ब्रॉडर मनी किंवा व्यापक पैसा याचा समावेश आपण तिथं करत असतो नॅरो मणीमध्ये काय काय येतं हा प्रश्न आयोगाने बऱ्याचदा विचारलाय नॅरो मणीमध्ये सर्व नाण्यांचा समावेश आपण करतो सर्व नोटांचा समावेश आपण करतो आणि बँकेमध्ये ठेवलेल्या सगळ्या डिमांड डिपॉझिटचा समावेश तिथं आपण करतो नॅरो मनी ठीक आहे इंटरेस्टिंग गोष्ट काय अजून एक इथं सांगता येतं बघा लिक्विडिटीवर डिफाईन करता येतो पैसा लिक्विडिटी म्हणजे काय किती सहजासहजी तुम्हाला ते पैसे खर्च करता येतात त्याला आपण लिक्विडिटी म्हणणार आहे ओकेच डेफिनेशन तुम्हाला सांगतो माझ्याकडे मा कन्सिडर करून चला एक बॉन्ड आहे दोनशे एक शंभर रुपयांचा बॉन्ड आहे आणि माझ्याकडे एक शंभर रुपयाची नोट आहे या दोघांपैकी मला सहजासहजी काय खर्च करते मला शंभर रुपयांचं काहीतरी वस्तू घ्यायचे काय खर्च करते बॉन्ड खर खर्च करायचा असेल तर मला बँकेत जावं लागेल दोन दिवस तिथे घालावं लागतील मग मला शंभर रुपये मिळतील आणि मी पैसे खर्च करेन बरोबर हे ब्रॉडर मनी बरोबर दुसरा जो प्रकार आहे शंभर रुपयांच्या नोटचा इथं लिक्विडिटी जास्त आहे माझ्या मनात येईल त्यावेळेस मी फेकून पैसे मारेल वस्तू विकत घेईल नॅरो मध्ये अशा पैशांचा समावेश होतो बरोबर जे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत जे तुम्हाला सहजासहजी खर्च करतात नाणी आहेत लिक्विड फॉर्म मध्ये आहेत बरोबर गरज लागली तुम्ही देऊ शकता नोटा आहेत गरज लागली तुम्ही देऊ शकता बँकेमध्ये थे ठेवलेले डिपॉझिट सुद्धा तुम्हाला दिवसामध्ये लगेच मिळतात तो पैसा सुद्धा लिक्विड मध्ये दिसतो पण हे सोडून जी पैशाची गुंतवणूक आपण दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे सहजा बरौ 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 ती सहजासहजी आपल्याला काढून घेता येत नाही बरोबर म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुम्ही पैसे तिथे टाकलेले आहेत तर तुम्हाला ते पैसे लगेच मिळत नाहीत दोन चार पाच दिवस जाणार आहेत जेवढे पैसे टाकलेत तेवढे पैसे रिटर्न नाही मिळणार मॅच्युरिटी का कालावधी काहीतरी असतो समजतं तुम्हाला हे ब्रॉडर मनीमध्ये जाते हा बेसिक डिफरन्स आहे दोघातला ठीक आहे सो याला आपण आधुनिक दृष्टिकोनातला पैसा म्हणणार आहे किंवा याला व्यापक पैसा म्हणतो व्यापक पैसामध्ये लिक्विडिटीमध्ये काय दिसतं आपल्याला नाणी नोटा आणि मागणी प्रति पैसा जो अडकून राहिलेला पैसा आहे याच्यामध्ये मुदत ठेवी आपल्याला दिसतात त्यानंतर बँकेतर आणि वित्तीय संस्थांजवळील ठेवी आपल्याला दिसतात बँकेकडे ठेवलेल्या मागणी ठेवी आपल्याला दिसतात पोस्ट ऑफिस मधल्या ठेवी दिसतात युनिट मधल्या ठेवी दिसतात सोसायटीमध्ये ठेवलेले पैसे दिसतात ट्रेझरी बिल मध्ये ठेवलेले पैसे दिसतात सरकारी रोखे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र याच्यामध्ये ठेवलेले पैसे दिसतात आणि शेअर्स मध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला दिसतात लक्षात आलं हा सगळा पैसा मला जर काढायचा असेल तर मला वेळ जाणार आहे ओके सोप सांगतोय बरं का तुम्हाला सोपं सांगतोय समजून घ्यायला सोप आहे हा पैसा लगेच खर्च करता येत नाही मुद्दा क्रमांक एक हा पैसा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी कालावधी तिथे यावा लागतो मग तुम्हाला हा पैसा प्राप्त लिक्विड फॉर्म मध्ये हा नाहीये लिक्विड फॉर्म मध्ये हा दुसरी महत्वाची गोष्ट लिक्विडचं अजून एक वैशिष्ट्य असतं जर माझ्याकडे शंभर रुपयाची नोट असेल तर शंभर रुपये मला खर्च करता येतात शंभर रुपये बॉन्डमध्ये हो जर मी गुंतवलेले असतील आणि बॉन्ड मॅच्युरिटीला पोहोचलेला नसेल आणि मी जर हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर मला शंभरला शंभर महागारी मिळत नाहीत मला नव्वदच महागारी मिळतात सरकार जे ठरवते ते बरोबर सो जेवढी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे तेवढा पैसा रिटर्न तुम्हाला मिळत नाही म्हणून लिक्विडिटी इकडे जास्त आहे असं आपण म्हणतो बेसिक डिफरन्स सगळ्यांना कळाला ठीक आहे मग आता टू कडे जाऊयात नोटांची हा लिक्विडिटी जास्त आहे ना सोन्याची पण लिक्विडिटी जास्त असते बरं का सोन्याची पण जास्त असते ठीक आहे पैशाचा पुरवठा मोजण्याच्या पद्धती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता हा चार्ट हा कंटेंट जो आहे हा कंटेंट खूप जास्त महत्वाचा भारतीय रिझर्व्ह बँक एकोणीसशे सत्त्याहत्तर पूर्वी फक्त एम वन या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेचा वापर करत होते ओके सध्या लक्षात घ्या नंतर एम वन एम टू डिटेलमध्ये बघूया एकोणीसशे सत्याहत्तरच्या पूर्वी फक्त एम वन या गोष्टीचा वापर आपण करत होतो एकोणीसशे सत्त्याहत्तरला रॅड क्लिफ कमिटीचे रेकमेंडेशन येतात आणि आपण पैशाचा पुरवठा मोजण्याची पद्धती बदलतो याच्यामध्ये एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर या चार गोष्टींचा विचार तिथून पुढे सुरू करतो राईट पहिल्यांदा फ्रेमवर्क समजून घ्या काय चाललंय ते नंतर कळेल सो भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत आपण फक्त कोणत्या गोष्टीचा वापर केला पैसा पुरवठा मोजण्यासाठी एम वन बरोबर एकोणीसशे सत्याहत्तर ला रॅडक्लिफ कमिटी येते आपण पद्धत बदलतो नवीन पद्धतीमध्ये कशा कशाचा विचार करतोय एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर सो चार वेगवेगळ्या पद्धतीने पैसा आपल्याला मोजता येतो आजचा जर विचार केला तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वाय व्ही रेड्डी कमिटी बसवली जाते वाय व्ही रेड्डी कमिटी अठ्ठ्याण्णव मध्ये अहवाल सादर करते आणि या अहवालानुसार सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असं लक्षात ठेवा दोन्ही आकडे सत्त्याण्णवला वायवी रेड्डी कमिटी आली अठ्ठ्याण्णव ला रेकमेंडेशन आले तिथून पुढे आजचा जर मी विचार केला तर पैसा मोजण्यासाठी एम वन एम टू आणि एम थ्री एम फोर नाही एम फोर कॅल्क्युलेट करायचं आपण सोडून दिलेलं इथं दिसत बरोबर एक एक दोन तीन चार एक दोन तीन अशा तीन गोष्टी मला इथं सांगता येतात ठीक आहे सोबतच लिक्विडिटी मेजर सुद्धा त्या काळामध्ये आले लिक्विडिटीमध्ये एल वन एल टू आणि एल थ्री अशा तीन लिक्विडिटीच्या स्टेजेस आपण तिथं मोजायला सुरू केलं सगळ्यांना क्लिअर इथपर्यंत आता टेबलकडे चाला बरोबर तो कसं मोजलं जात दिसते सगळ्यांना जुन्या पद्धतीमधलं एम वन नव्या पद्धतीमधलं एम वन एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पुढे ही पद्धत आपल्याला दिसते एकोणीसशे सत्याहत्तरच्या पुढे ही पद्धत आपल्याला दिसते लक्षात काय ठेवायचंय हा मधला चार्ट जो आहे हा मधला चार्ट तुम्हाला लक्षात पाहिजे जुनं नव नव लक्षात ठेवा नव्यावर प्रश्न विचारलेत सो पहिलं स्किपच करूया ठीक आहे सो एम वन मध्ये आजचा एम वन जर मी विचार घेतला लोकांजवळील नाणी आणि चलनी नोटा यांचा समावेश एम वन मध्ये मी करणार आहे त्याच्यानंतर लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी बँकांमध्ये आपण जे डिमांड डिपॉझिट्स ठेवतो बँकांमध्ये जे आपण छोटे मोठे पाच पन्नास हजार रुपये यांचा समावेश मी एम वन मध्ये करणार आहे रिझर्व्ह बँकेमधील इतर ठेवी रिझर्व्ह बँकेमध्ये ज्या पैसा ठेवलेला आहे हा सुद्धा एम वन मध्ये येतो का तर तो लगेच खर्च करता येतो बघा त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर एम टू कडे आपण चालू एम टू मध्ये वरच सगळं बँकांकडे असणाऱ्या बचत ठेवींपैकी फक्त मुदत ठेवी अधिक बँकांनी दिलेल्या ठेव पावत्या आणि एका वर्षाच्या मुदत ठेवी यांचा समावेश मी एम टू मध्ये करतोय ओके लिक्विडिटी थोडीशी कमी झाली त्याच्यानंतर आता मी कुठं आलो एम थ्रीकडे आलो एम थ्री म्हणजे काय सगळं दिलेलं आतापर्यंत एम टू अधिक एक वर्षापेक्षा अधिक काळाच्या मुदत ठेवी बँकांच्या अल्प आणि दीर्घकालीन मुदतीचे कर्ज हे एम मध्ये येणार बरोबर सो इथं फक्त आकडेवारी वाढत चालली इथं इथं पकड सोबतच काय वाढत चाललंय पैसा कशा पंत पद्धतीनं आपण गुंतवलाय ह्याचा प्रकार वाढत चाललाय सो एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर आपण सध्या वापरत नाही इंटरेस्टिंग इकडे आहे एल वन एल टू आणि एल मध्ये लिक्विडिटी लिक्विडिटी आता वन ची सगळ्यात जास्त असणार आहे एल वन म्हणजे नवीन एम थ्री अधिक पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी एल टू मध्ये एल वन प्लस वित्तीय संस्थांकडील मुदत ठेवी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणतोय बँक आणि पोस्ट याच्या पलीकडे वित्तीय संस्थांकडील कर्ज वित्तीय संस्थांनी ठेवलेल्या दिलेल्या ठेव पावत्या या एल टू मध्ये आपण घेणार एल बँकेत बँकेतर वित्तीय संस्थांकडील लोकांच्या ठेवी पब्लिक डिपॉझिट विथ एनबीएफसी यांचा समावेश आपण करणार ओके सो so, हा टेबल थोडासा वर्कआउट करून घ्या हे मधलंच व्यवस्थित करा आधीच गरजेचं नाही ब्रॉडर मनी म्हणजे खालचा असतो नॅरो म्हणजे वरचा असतो लक्षात राहील सगळ्यांना आणि एम झिरो नावाचा पण एक कॉन्सेप्ट आहे ज्याला मोस्ट लिक्विड फॉर्म मधला मनी म्हटलं जातं ते म्हणजे जा आपल्याकडे असणारा पैसा माझ्या खिशामध्ये जो पैसा आहे तो एम झिरो मध्ये येणार लक्षात राहील सगळ्यांना अशा चार गोष्टी आपण बघतो नुसार सांगितलेलं आहे मोस्ट लिक्विड मोस्ट नॅरो एम झिरो नसेल ऑप्शन मध्ये तर एम वन आणि मोस्ट ब्रॉड का असणारे मग एम थ्री असणार आहे एवढं बेसिक फक्त करून ठेवा <coughs> त्याच्यानंतर पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ठीक आहे हा पण एक प्रश्न जसाच्या तसा पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो सो पैशाच्या पुरवठ्यावर तुटीच्या अर्थ भरण्याचा परिणाम होतो तुटीचा अर्थ भरणं म्हणजे काय सरकार त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसा अर्थव्यवस्थेमध्ये टाकते बरोबर सो सप्लाय वाढतोय लोकांच्या पैसा साठवण्याच्या सवयी बरोबर पैसा तुम्ही स्वतःकडे लिक्विड फॉर्म मध्ये ठेवताय का बँकेमध्ये अडकून ठेवताय ओके okay, या गोष्टीनुसार सुद्धा आपल्याला हे कळून येतं की पैसा लिक्विड फॉर्म मध्ये काय नॉन लिक्विड फॉर्म मध्ये आहे तो एम झिरो एम वन मध्ये आहे का एम टू एम थ्री मध्ये आहे या पद्धतीने सांगता त्यानंतर व्यापारी बँकांची पतनिर्मिती जेवढी जास्त पतनिर्मिती होईल तेवढी जास्त लिक्विडिटी वाढणार आहे मार्केटमध्ये तेवढा जास्त मनी सप्लाय वाढणार पैशाचा भ्रमण वेग याला वेलॉसिटी ऑफ मनी आपण म्हणतो जेवढे जास्त ट्रान्झॅक्शन सिंगल पैसा करतोय तेवढा भ्रमण वेग जास्त आहे त्याच्यानंतर परकीय विनिमय निधी जेवढा बाहेरचा पैसा आपण आणतोय तेवढा पैसा वाढणार आहे राखीव निधी बरोबर बँकेनं आरबीआय कडे काहीतरी निधी राखीव ठेवावा लागतो आपण त्याला सी आर आर म्हणतो बघा ओके कॅश रिझर्व्ह रेशियो जर याचा आकडा मोठा असेल कॅश रिझर्व रेशोची टक्केवारी जर जास्त असेल तर बँकांकडे पैसा कमी असतो म्हणजे तेवढा कमी पैसा मार्केटमध्ये येणार आहे पण सीआरआरचा रेट जर कमी झाला बँकेकडे पैसा वाढतो सप्लाय जास्त होतो या पद्धतीने सांगते लोकांची कर्जाची मागणी आणि तारण ठेवण्याची क्षमता हा एक फॅक्टर आहे जो आपल्याला परिणाम करताना दिसून येतो कर्ज जास्त घेतली तर मनी सप्लाय वाढणार आहे कर्ज कमी घेतली तर मनी सप्लाय कमी होणार आणि मध्यवर्ती बँकेचं काय धोरण आहे चीप मनी पॉलिसी आहे का डिअर मनी पॉलिसी okay? मध्यवर्ती बँकेनं जर मौद्रिक धोरणामध्ये सांगितलं मंदी सदृश्य परिस्थिती हटली आहे भरभरून पैसा घ्या ठीक आहे ग्रोथला गरजेचा असतो मनी सप्लाय वाढला मंदी सदृश्य परिस्थिती आली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पैसा सोडत नाही पैसा काढून घेते याच्यावर सुद्धा मनी सप्लाय कसा आहे हे डिपेंडंट असलेला आपल्याला दिसतं क्लिअर हे सगळी कारणं आहेत ही सगळी कारणं खालीलपैकी कोणते घटक तिथं मनी सप्लायवर परिणाम करू शकतात लिस्ट मधलं कोणतेही चार ऑप्शन्स तुम्हाला पेपरमध्ये दिसतील क्लिअर प्रॉपर वाचून घ्या त्याच्यानंतर आवडीच्या टॉपिक कडे जाऊयात पुढचा जो टॉपिक आहे तो आहे भाऊवाडीचा ओके okay, याला आपण काय म्हणणार आहे इन्फ्लेशन म्हणणार आहे राईट चर्चा करूया अर्थव्यवस्थेत जर विविध वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ घडून येत असेल ठीक आहे भाववाड सोप्या शब्दामध्ये समजून घ्या पहिल्यांदा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो भाववाड म्हणजे काय इंग्लिश मध्ये आपण जनरल प्राइस राईज म्हणतो जनरल प्राइस राईस म्हणजे भाववाड आहे वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होणे सॉरी हा वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होणे याला मी भाववाड म्हंटले भाव वाढणे किंवा चलनवाढ हा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे चलनवाढ म्हणजे काय मणी सप्लाय वाढणे म्हणून वस्तूच्या किम पैशाची परचेसिंग पॉवर कमी होणे म्हणून भाव वाढ होणे ओके थोडस गडबडीवाला आहे हळूहळू जनरल प्राईस राईस मार्केटमध्ये भांडवली अर्थव्यवस्थेचा जर मी विचार केला तर मार्केटमध्ये कोणत्याही वस्तूची किंमत हे त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरत असते मागणी पुरवठा जर इक्विली असेल तर वस्तूच्या किमती वाढत नाहीत पण जर मागणी वाढली पुरवठा तेवढाच किंवा कमी झाला तर वस्तूची किंमत काय होत जाते वाढत जाते जर मागणी कॉन्स्टंट राहिली किंवा कमी झाली आणि पुरवठा वाढला तर वस्तूची किंमत काय होत जाते कमी होत जाते समजतंय तुम्हाला सिंपल आहे ना कांद्याचं उदाहरण घ्या कांद्याची किंमत कधी वाढते ज्यावेळेस मागणी जास्त उत्पादन कमी आहे पुरवठा कमी आहे कांद्याची किंमत कमी कधी होते ज्यावेळेस उत्पादन धंदण होऊन आहे आणि मागणी कॉन्स्टंट आहे भाववाढ या गोष्टींमुळे घडते हे पहिलं रिझन राईट दुसरं एक कारण असतं भाववाढीचं किंवा याला आपण चलनवाढ कधी म्हणतो माहित आहे का आपण काय म्हणणार आहे चलनवाढ चलनवाढ ही अशी परिस्थिती आहे चलनवाढ दोघांच कॉन्सेप्ट एकच आहे पण वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला त्याला सांगता येतो बा चलनवाढ ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस परिस्थिती अशी असते इथं पण मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडतं पण मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडण्याचं कारण लोकांच्या खिशामध्ये पैसा कमी जास्त झालाय आता जर लोकांच्या खिशामध्ये पैसा जास्त झाला लोक मागणी जास्त करते बरोबर आपल्याकडे ऍपलचे आप फोन नाहीत घरच्यांनी एकदमच दहा लाख देऊन टाकले सगळ्यांनाच दहा लाख देऊन टाकले तर आपण सगळेजण एकाच दुकानावर ऍपलचा फोन घ्यायला गेलो किंमत वाटणार आहे बरोबर लाख रुपयाचा फोन आहे पण मला तो पाहिजे मला माहिती आहे की सगळ्यांकडे लाख रुपये आहेत मी त्याला म्हणतो हे घे सव्वा लाख एखादा दुसरा अजून म्हणतो मला दीड लाख धर आणि मला दे किंमत वाढली का तर पैसा जास्त झाला हा पैसा कधी जास्त होतो जर सरकारनं हा पैसा मार्केटमध्ये सोडला असेल जर बँकेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हा पैसा मार्केटमध्ये आला असेल तरी देखील पैसा वाढतो मागणी वाढते पुरवठा कॉन्स्टंट किंवा पुरवठा कमी नवस्ते चलनवाढ होणार याला अजून एका पद्धतीने डिफाईन करता येतो बाईट चलनवाढ होणे म्हणजे पैशाची क्रयशक्ती जी आहे ओके okay? या शब्दावर फोकस करा पैशाची क्रयशक्ती जी आहे ही क्रयशक्ती कमी होलनवाढ कशाला म्हणलंय मी पैशाची क्रयशक्ती कमी झाली पैशाची परचेसिंग पॉवर जी आहे ही कमी झाली त्याला सुद्धा मी चलनवाढ किंवा भाववाढ म्हणतो <coughs> ऍपलचं उदाहरण दिलं वस्तू एकच घेतोय पहिल्या केसमध्ये मध्ये वेळेस आपल्या कुणाकडेच पैसे नव्हते लाख रुपयाला ती मिळत होती आता आपल्या सगळ्यांकडेच तो पैसा आला तर तीच वस्तू आपण दीड लाख रुपयांना घेतो आधीच्या केसमध्ये फक्त लाखला लाख आता दीड लाख रुपये दिल्यामुळं पैच्याशी पैशाची जी पर्चेसिंग पॉवर आहे ही परचेसिंग पॉवर कमी होते एकच सेम वस्तू घ्यायला मला जास्तीचा पैसा तिथे द्यावा लागतोय बरोबर ना का तर त्याची क्रयशक्ती कमी झाली याला सुद्धा चलनवाड म्हटलं जात लक्षात राहील सगळ्यांना या दोन गोष्टी आपल्याला सांगता येतात त्याच्यानंतर मग याच्या व्याख्या क्रावकर यांची व्याख्या महत्वाची ज्या परिस्थितीत पैशाचे मूल्य कमी होत असते म्हणजेच किमती वाढत असतात त्या परिस्थितीला आपण चलनवाड म्हणतो पैशाचे मूल्य कमी होणे किंवा किमती वाढणे पैशाचे मूल्य कमी होणं म्हणजे काय परचेसिंग पॉवर क्रयशक्ती कमी होणे आणि प्राईस जी आहे फायनल किंमत जी आहे ही किंमत वाढणे याला मी भाववाड म्हटले क्राउथर यांचं वाक्य आहे विसरायचं नाही ओके लक्षात राहील इथे एक तुम्हाला छोटासा प्रश्न देतो कोणीतरी एका अर्थशास्त्रज्ञान सांगितलेलं आहे महागाई म्हणजे डाकोय ते कोणी सांगितलं याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा दरोडाय दरोडा महागाई म्हणजे दरोडा डाकू दरोडा कोणी सांगितलं सांगण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर बाकीच्या डेफिनेशन्स वाचून घ्या पहिली डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली बऱ्याच डेफिनेशन्स आहेत उत त्यानंतर आता चलनवाढीच्या प्रकारांकडे जाऊयात आपण चलनवाढ भाववाढ हा शब्द मी आलटून पालटून वापरते बरं का एकच आहे पहिला जो प्रकार आहे चलनवाडीचं पहिलं क्लासिफिकेशन जे आहे हे चलनवाडीच्या वेगानुसार आपल्याला करता येतं कोणत्या स्पीडनं ही चलनवाढ होते ठीक आहे याच्यानुसार आपल्याला हे करता येतं त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो व्याप्तीनुसार असतो ओके स्कोप काय आहे कोणत्या म्हणजे केवढ्या एरियापुरती ही चलनवाढ आहे राईट याच्यानुसार मला दोन प्रकार करता येतात सर्वाकर्ष म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्रीय म्हणजे अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्रामध्ये याला मी व्याप्तीनुसार चलनवाढ म्हणणार आहे त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो काळानुसार बरोबर कोणत्या काळामध्ये ही चलनवाढ होते जनरली युद्ध काळामध्ये होत असते युद्धोत्तर कालखंडामध्ये होत असते आणि शांतता काळामध्ये होत असते ठीक आहे चौथा प्रकार जो आहे तो सरकारच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतो मग याच्यामध्ये खुली ओपन इन्फ्लेशन आणि दडपलेली क्लोज इन्फ्लेशन हा प्रकार आपल्याला दिसतो हे सध्या हे दिसतंय आपल्याला ठीक आहे पेट्रोलचे भाव काल परवा तीन रुपयांनी कमी झाले दडपलेली चलनवाड आहे हे बघा इंटरेस्टिंग कशामुळे भारतामध्ये येणार पेट्रोलियम कुठून येते राईट मिडल ईस्ट मधून येते मिडल ईस्ट मध्ये सध्या काय चालू आहे इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू चालू आहे मिडल मध्ये अजून काय चालू आहे त्या तांबड्या समुद्रामध्ये ते हौती Uh, हौती जनता जी आहे ही दिसेल दिसेल त्या म्हणण्यापेक्षा अमेरिका इस्रायल इकडनं येणाऱ्या जहाजांवर त्या देशातील मालकीच्या जहाजांवर काय करते सध्या बॉम्ब टाकते यामुळं काय झाले यामुळं ट्रान्सपोर्टेशन महाग झाले ट्रान्सपोर्टेशन महाग झाले याचा अर्थ काय आपल्या इथं पेट्रोलियमची किंमत वाढायला पाहिजे पण गेले सहा महिने तुम्ही बघितलं असेल पेट्रोल जे आहे ते एकशे सहा रुपयाला होतं आणि आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हे दोन तीन रुपयांनी स्वस्त झाले याला दडपलेली महागाई म्हणतात कशामुळे झाली सांगण्याची गरज नाही समजलं तुम्हाला राईट आणि ही दडपलेली महागाई पुन्हा तोंड काढते कधी काढते ज्या वेळेस इलेक्शन संपतात राईट सरकार निवडून येतं आता एकशे तीनच पेट्रोल आहे फिरून घ्या पुन्हा एकशे पंचवीसला पेट्रोल आहे लिहून ठेवतो एकशे पंचवीस नाही एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान जाणार आहे असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे त्याच्यानंतर <laughs> ओके प्रकार आपल्याला मध्ये गरजेचं काय आहे हे पहिला प्रकार गरजेचं आहे बघा पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रकार गरजेचा आहे बाकीचं दिले पुस्तकामध्ये पण मॅटर करत नाही एवढं विचारलं जात नाही आयोगाकडनं प्रिलिम्सला तुम्ही या इमेजमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होईल राईट सो वेगानुसार भाववाडीचे चार प्रकार मला सांगता येतात पहिला प्रकार जो आहे त्याला मी रांगती भाववाड म्हणणार आहे लहान लीकरून रांगत रांगत चालले हळूहळू चालले ना वेळ वेळ जास्त लागतो त्याला राईट सो त्याला रांगती भाववाड मी म्हणणार आहे किंवा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतो क्रिप करत चालले हळूहळू जातं ना ते आपल्या चालण्यात त्याच्या चालण्यात फरक आहे हे थोडंसं मोठं झालं की चालायला चालू करतं त्याला आपण काय म्हणतो आता चालती धाववाड वॉकिंग इन्फ्लेशन तेच पुन्हा थोडस मोठं झालं की जरा हात ताकत आलेली असते धावायला सुरू करत पळायला सुरू करत आणि शाळेमध्ये पोचल की एकदम फुल स्पीडनं पळायला चालू करत राईट त्याला विशाल भाववाड आपण म्हणणार वेगानुसार मला चार क्लासेस जे आहेत हे भाववाडीचे करता येतात रांगत चालतं धावतं आणि विशाल या पद्धतीने आपण सांगू शकतो इथं बघा मुद्दा म्हणून हा चार्ट मी टाकलाय इथं वर्षाचा कालावधी खालच्या एक्स एक्स अँगल एक्स एक्सिस वर वर्षाचा कालावधी दिलाय वाय एक्सिस वर किंमत पातळीमध्ये बदलणार बदल होणारे टक्केवारी इथं दिलेली आहे बरोबर <coughs> सो रांगती भाववाड जी आहे ही जास्त काळासाठी पण कमी वाढीमध्ये दिसते आपल्याला चालती थोडीशी कमी कालावधी कालावधीसाठी पण इथं रेट वाढलाय धावतीमध्ये अजून रेट वाढलाय विशालमध्ये खूप कमी काळामध्ये खूप जास्त रेटपर्यंत ही भाववाढ पोहोचलेली आपल्याला सांगता येते सो so, हा चार्ट जो आहे हा थोडासा डोक्यामध्ये फिट करून ठेवा क्लिअर मग आता ग्रिपिंग भाववाड किंवा चालते रांगती भाववाड जी आहे या भाववाडीचा वेग वाढीचा वेग जो आहे तो पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान राहिलेला आपल्याला दिसतो ठीक आहे दहा टक्के पण खूप मोठा आकडा आहे पाच ते दहा पण जनरली कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये ही भाववाड असणं गरजेचं मानलं जातं कारण भाववाढ होत असेल तर उत्पादन वाढवण्याचा उत्पादन वाढवण्याचा एक सिग्नल जो आहे तो इंडस्ट्रीज कडे जातो म्हणजे जा हा पेन तयार करायला शंभर रुपये से याची कॉस्ट कॉस्ट काहीतरी असेल पाच पन्नास रुपयाची पण पन हा विकला जातो शंभर रुपयाला याची मागणी आहे याचा अर्थ याची किंमत एकशे वीसला ला झाली आता हाच पेन सेम अमाऊंटमध्ये मी तयार करून जास्तीचं प्रॉफिट घेऊ शकतो बरोबर बर। सो आधी शंभर मधले पन्नास मला राहत होते आता मी एकशे ला विकत असेल तर सत्तर मला राहत मग हे इन्सेंटिव्ह असतं इंडस्ट्रीसाठी आणि ते प्रोडक्शन वाढवत आहेत म्हणजे ते नवीन रोजगार निर्मिती करतायत म्हणून ते नवीन जी डी पी देशाचा तयार करतायत सो ही भाववाढ गरजेची आहे लक्षात घ्या मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये काय होतं मागणीच नाहीये प्रोडक्शन कमी होतं रोजगार कमी होतात सगळ्याच गोष्टी कमी होतात ओके सो देशाला वाढायचं असेल तर थोडीशी भाववाढ ओके आहे कोणती भाव ओके आहे त्याला आपण क्रिपिंग किंवा रांकी भावड म्हणतो पण याच्या पुढे ज्यावेळेस भाववाड जाते याच्या पुढे ज्यावेळेस भाववाड जाते त्यावेळेस देशाचं बँड वाजायला सुरू होत पुढचा प्रकार वॉकिंग इन्फ्लेशनचा आहे इथं भाववाडीचा वेग तीस ते चाळीस टक्क्यांच्या आसपास आपल्याला दिसतो आता पुस्तकांमध्ये थोडस वेरिएशन असेल मी मुंबई युनिव्हर्सिटीचा डेटा घेतलाय तुमच्याकडे असणारी जी पुस्तक आहेत त्याच्यामध्ये थोडासा डेटा वेगळा दिसत असेल हरकत नाही फक्त आयडिया समजून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर धावती भावड रनिंग इन्फ्लेशन रनिंग इन्फ्लेशन म्हणजे वेग जो आहे तो पन्नास ते शंभर टक्क्यांचा दिसतो डबल होऊन जातात किमती बरोबर आणि दौडती विशाल किंवा हायपर इन्फ्लेशन किंवा यालाच गॅलोपिंग इन्फ्लेशन सुद्धा म्हटलं जातं याला आपण काय म्हणतो गॅलोपिंग इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो इथं किमती जे आहेत ते दर दिवसाला नाही तर दर आठवड्याला डबल टेबल वाढत जातं बॉम्बस्फोट झाल्यासारखं सध्या वेनेझुएला देशामध्ये दिसत त्याच्या आधी झिम्बाबे मध्ये दिसत होत त्याच्या हा लेटेस्ट मध्ये बघितलं तर मागच्या पाच दहा वर्षाखाली मध्ये तो इश्यू झाला आत्ता मध्ये झाला ओके हे हायपर इन्फ्लेशनचा प्रकार आहे हे जर आलं तर देशामध्ये जे चलन वापरात येतंय ते पूर्णपणे बाद करावं लागतं भारतात जर झालं तर रुपयाला किंमतच राहत नाही वेनेझोला मधली इंटरेस्टिंग केस आहे बघा राईट म्हणजे तुम्ही ते ब्रेडचं पाकिट विकायला घ्यायचं घ्यायला जायचं जा म्हटलं तर ते बैलगाडीमध्ये पैसे भरून घ्यायला जाणे घरनं निघताना एक बैलगाडी पैसा लागत होता तिथं पोहोचेपर्यंत दोन बैलगाड्या पैसा लागतो ओके याला हायपर इन्फ्लेशन म्हटलं जातं आणि असं जर झालं तर ते चलन पूर्णपणे बाद करावं लागतं तिथल्या जनतेनं त्या पैशापासून बास्केट्स बनवल्या आपल्या बांबूच्या बास्केट असतात का तशा पैशाच्या बास्केट्स त्यांनी बनवल्या त्या डॉलर्स मध्ये विकल्यानंतर तो डॉलर पैसा जो आहे तो त्यांनी गेला असं पद्धत आपल्याला दिसते हायपर इन्फ्लेशन भयानक प्रकार ठीक आहे भयानक प्रकार आहे हायपर इन्फ्लेशन दहा टक्क्याच्या वर गेलं तर आपल्याला आपली बँड वाजायला सुरुवात होते राईट <coughs> <coughs> आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये बघा इन्फ्लेशनचे एक टार्गेट सुद्धा आहे किती आहे ते टार्गेट फोर प्लस मायनस टू असं आपण त्याला म्हणतो एवढंच भाऊवाड भारतामध्ये अलाव केली जाते आरबीआय कंट्रोलमध्ये ठेवते भाववाडीचं प्रायमरी फंक्शन जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे सो आरबीआयचं काम येते आणि आरबीआय कंट्रोलमध्ये ठेवते ठीक आहे सो आरबीआय पुढे टार्गेट किती असायला पाहिजे याला इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हटलं जातं राईट इन्फ्लेशन टार्गेटिंग हा शब्द तसाच लक्षात ठेवा हे आरबीआयचं फंक्शन आहे रिझर्व्ह बँकेच सेंट्रल बँकेचं फंक्शन इथं आरबीआयला एक रेंज दिली काय रेंज आहे फोर प्लस मायनस टू याचा अर्थ काय दोन ते सहा टक्क्यांच्या भाऊवाट ठेवायचे याच्या वर जात असेल तर मॉनिटरी पॉलिसी वापरा याच्या खाली जात असेल तर मॉनिटरी पॉलिसी वापरा या दोघांच्या मध्येच ती राहिली पाहिजे याला इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हटलं जातं क्लिअर त्याच्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न आहेत का कोणाला काय बरोबर लई उत्तर यायला लागली तुमची कोण म्हणले दरोडेखोर एक जण ब्रिजनारायण म्हणते एक जण मार्क्स म्हणते एक जण गाजून काय म्हणते खरं काय उत्तर आहे येस त्याच्यानंतर <coughs> जेव्हा शासनाचा अर्थव्यवस्थेतील हा ओपन किंवा ओपन इन्फ्लेशन हा एक आपण प्रकार बघितला होता बरोबर इथं बघितलं हे शेवटचा सरकारच्या प्रतिक्रियेवर क्रियेवर सो ओपन इन्फ्लेशन आणि दडलेले इन्फ्लेशन हा एक मुद्दा बघून घेऊयात राईट हा प्रकार तर कळाला तुम्हाला सो खुली भाव किंवा ओपन इन्फ्लेशन जेव्हा शासनाचा अर्थव्यवस्थेवरील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो तेव्हा जी भाववाढ निर्माण होते तिला आपण खुली भाववाढ किंवा मुक्त भाववाढ म्हणणार ओके okay, काळात ओपन इन्फ्लेशन काय वस्तूच्या सेवांच्या किमतीवर सरकारचं कसलंही कंट्रोल नाही जर तसं असल्यावर भाववाढ झाली तर ओपन इन्फ्लेशन आहे ओके okay, डेफिनेशन डिफ, प्रॉपर समजून घ्या या भाववाडीच्या काळात शासन वस्तू आणि सेवांच्या किमतीवर कोणतेही नियंत्रण लावत नाही या वस्तू आणि सेवांची मागणी पुरवठा सगळं मार्केट ठरवत शासनाचा याच्यामध्ये कायच रोल असतो याला आपण ओपन इन्फ्लेशन म्हणणार आहे याच्या उलट काय असणार आहे मग दडलेली भावड म्हणतो आपण त्याला सप्रेस्ड इन्फ्लेशन ठीक आहे जेव्हा शासन जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमतीवर बंधनं घालतं आणि अशा वस्तू आणि सेवांच्या किमती नियंत्रित ठेवत त्याला दडलेली भाववाड आपण म्हणतो म्हणजे एकशे तीन रुपयेच पेट्रोल ओके okay? मार्केट ठरवत असतं तर हे सव्वाशेला पोचलं असतं कधीच त्या हवतीने पहिलं रॉकेट सोडलं त्याच वेळेस पोचलं असतं पण एकशे वरच होतं आणि आता एकशे तीन वर झाले दडलेला इलेक्शन संपलं नवं सरकार जे कोणतंही हे दडलेलं दडपण बाजूला काढणार आणि डायरेक्ट सव्वाशेचं पेट्रोल विकायला सुरू करणार बरोबर सो हे, हे बेसिक लक्षात असू दे उदाहरणार्थ स्वस्त धान्यातील दा, स्वस्त धान्याच्या दुकानातून वाटप होणारे साखर गहू तांदूळ डाळ रॉकेल याचा समावेश आपण तिथे करतो ठीक आहे जोपर्यंत शासन असे नियंत्रण लादतो तोपर्यंत या वस्तू आणि सेवांच्या किमती मर्यादित राहतात शासनाने या वस्तू आणि सेवांवरील नियंत्रण काढून घेतल्यास दडपलेल्या भाऊवाडीचे रूपांतर भाववाडीमध्ये होते लक्षात राहील हा एक बेसिक डिफरन्स आहे दोघातला त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हटलं जातं आता हे आय गेस कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आहे डिमांड पूल कॉस्ट काय आहे समजून घेऊया बेसिक आयडिया फक्त सांगतो जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करणार ठीक आहे भाववाड दोन पद्धतींनी होऊ शकते प्रकार आपण बघितले की आता ती कशी होते हे आपल्याला बघायचंय कशा पद्धतीने ती भावड तयार होती राईट याच्यामध्ये दोन पद्धती आपल्याला दिसतात मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा या गणितावर काय ठरत असते आपण सांगितलं कोणत्याही वस्तूची किंमत ठरत असते बरोबर बऱ्याचदा काय होतं बघा वस्तूची किंमत वाढवण्याचं काम ही मागणी करत असते वस्तूची किंमत वाढवण्याचं काम ही मागणी करत असते मागणी त्या किमतीला अशी वडून घेण्याचं काम करते बरोबर वडून घेते राईट लक्षात येईल सगळ्यांना यामुळं याला काय जात अरे मागणी प्रेरित किंवा डिमांड पुल इन्फ्लेशन आपण म्हणतो ठीक आहे मागणी काय करते या किमतीला नऊ रुपयांवरून दहा रुपयांवर वडून आणते याला आपण काय म्हणणार आहे महागणी पूल राईट डिमांड पूल इन्फ्लेशन याच्या उलट उलटा असणार आहे कॉस्ट पुश कॉस्ट पुश म्हणजे काय पुरवठा जो आहे हा पुरवठा या किमतीला नऊ रुपयाच्या किमतीला ढकलून दहा रुपयांपर्यंत नेण्याचं काम करतो कॉस्ट पुश ठीक आहे सप्लाय साइडचा एक आहे आणि डिमांड साईडचा एक आहे थोडक्यात सांगतो काय जर पुरवठा कॉन्स्टंट राहिला शंभर वस्तू लाग तयार होत आहेत हे शंभर वस्तू कंटिन्युअसली त्यांना चालू ठेवल्या लोकांकडे पैसा आल्यामुळं शंभरच्या ऐवजी लोक आता डिमांड किती वस्तूंची करतायत एकशे दहा वस्तूंची करतायत प्रत्येकाला ती वस्तू पाहिजे किंमत ओढून 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 आपण पुढे घेऊन जातोय आणि नवीन किमतीला ती वस्तू विकत घेतोय कॉस्ट न काय केलं फुल केलं सॉरी डिमांडनं काय केलं फुल केलं दुसऱ्या केसमध्ये पुरवठा बाजूला पहिल्या वर्षी शंभर वस्तू पल्ला त्यांनी तयार केल्या पण अनंत अडचणी काहीतरी आल्या निसर्गाने व्यवस्थित साथ दिला ना, नाही पाऊस नीट पडला नाही फॅक्टरीमध्ये जाळ लागला लोकांनी संप केला आवतींनी अजून एखादं जहाज पेटवलं याच्यामुळं काय होतं हा पुरवठा कमी होतो आणि हा पुरवठा कमी झाल्यामुळं अजून कमी वस्तू मार्केटमध्ये येत आहेत डिमांड जरी कॉन्स्टंट असली किंमतला पुश त्यांनी केलं अजून वरच्या ब्रॅकेटमध्ये ढकलण्याचं काम केलं ओके सो हा एक बेसिक डिफरन्स दोघांना हो कळला मग मागणीमध्ये वृद्धी जर होत असेल तर ता त्याला मागणी प्रेरित भाववाढ म्हणतो आपण किंवा डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणतो कोणकोणत्या कोणत्या गोष्टी आहेत डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करणार फक्त टेबल व्यवस्थित समजून घ्या राईट कोणकोणत्या गोष्टींमुळे डिमांड पूल होतं पूर्ण रोजगाराची स्थिती असेल प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा आहे डिमांड वाढवणारे वाढता गुंतवणूक खर्च प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा टाकतोय डिमांड पूल इन्फ्लेशन जादा चलन निर्मिती प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा टाकतोय डिमांड पुल इन्फ्लेशन अधिकची पतनिर्मिती प्रत्येकाला कर्ज देतोय प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा टाकतोय डिमांड पुल इन्फ्लेशन युद्धकालीन परिस्थिती उद्या काय होईल सांगता येत नाही आज स्टॉक करून ठेवायचं आहे मागणी वाढवते डिमांड पुल इन्फ्लेशन युद्ध उत्तर परिस्थिती लोकांचे रोजगार गेलेले आहेत सप्लाय कमी आहे डिमांड पुल इन्फ्लेशन भांडवलाची सीमांत लाभक्षमता कमी झालेली आहे डिमांड पुल इन्फ्लेशन संरक्षणावरचा खर्च वाढलेला आहे मार्केटमध्ये पैसा जास्त आलाय लोकांच्या खिशात पैसा जास्त आहे डिमांड पुल इन्फ्लेशन तुटीचे अंदाजपत्रक सरकारनं भरभरून हेलिकॉप्टरनं पैसा वाटलाय लोकांच्या खिशामध्ये तो टाकलाय मागणी वाढवली डिमांड पुल इन्फ्लेशन निर्यात वाढली आहे आपल्या मार्केटमध्ये सप्लाय कमी झालाय लोकांना पैसा जास्त आलाय डिमांड पुल इन्फ्लेशन कळाल इथं प्रत्येक ठिकाणी माझ्या खिशातल्या पैशाची चर्चा मी करतोय कारण काहीही असू द्या सो पेपरमध्ये काहीही दिलेलं असलं काहीही देऊ द्या पेपरमध्ये बिंडोकपणे फक्त एवढं लक्षात घ्या की तो पैसा माझ्या खिशात पूर्ण डिमांडकडे जाणून घेणार आहे का डिमांड तू लक्षात राहील त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला खर्च फेरीत किंवा कॉस्ट फुस इन्फ्लेशन आपण म्हणतो कॉस्ट जे आहे ते ढकलतेवर उत्पादन खर्चामध्ये होणारी जी वाढ आहे त्याच्यामुळे ही चलनवाढ होते ठीक आहे याचे प्रकार जे आहेत या प्रकारामध्ये वेतन प्रेरित आणि नफा प्रेरित हे दोन प्रकार आपल्याला दिसतात लोकांच्या वेतनावर खर्च जास्त वाढला तर कंपनीची प्रोडक्शन कॉस्ट वाढते बरोबर मी एक फॅक्टरी चालवते जिथे हे पेन तयार केले जात आहेत या फॅक्टरीमध्ये मी दहा लोकांना दहा हजारावर कामाला ठेवले ऍक्च्युअल दहा नाही वीस हजारावर ठेवले ओके मिनिमम वेजेस मध्ये विचार करावा लागेल राईट सो वीस हजार रुपये मी प्रत्येकाला पगार देतो दहा व्यक्ती आहेत माझी प्रोडक्शन कॉस्ट काढत असताना मी त्यांचा पगाराचा विचार तिथं करणार बरोबर म्हणजे पेन तयार करण्यासाठी जर पन्नास रुपये मला लागणार असतील तर या मधले दहा रुपये माझं रॉ मटेरियल असू शकतं ठीक आहे दहा रुपये माझं वर्किंग कॅपिटल म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेणार आहे मी त्यानंतर दहा रुपये म्हणजे माझी लेबर कॉस्ट असू शकते राईट अजून दहा दहा असे पन्नास रुपये मी घेतले ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मी त्याच्यामध्ये घेणार आहे सो पन्नास रुपये माझी प्रोडक्शन कॉस्ट आहे बरोबर आणि त्याच्यावर मग जे काही प्रॉफिट असेल तर मी प्रॉफिटचा मार्जिन तिथं ठेवले राईट जर सरकारने नियम बदलला ओके एक हायपोथेटिकल केस सांगतोय जर सरकारने नियम बदलला त्यांनी सांगितलं ज्या ज्या कंपन्यांमध्ये दहा लोक कामाला आहेत तिथं मिनिमम वेजेस जो तुम्ही वीस हजार रुपये देतायत त्याच्याऐवजी आता तुम्हाला तीस हजार द्यावं लागेल तो इथं दहा हजार जे मी लेबर कॉस्टवर खर्च करत होतो त्याच्याऐवजी आता मिस कर, करा मिस करायला लागलोय हे वीस केल्यामुळं ऐवजी साठ रुपये माझी प्रोडक्शन कॉस्ट झाली त्याच्यावर माझं मार्जिन ठरलेलं एकशे दहा रुपयाला ती वस्तू झाली आधी शंभरला होती आता कितीला झाली एकशे दहा रुपयाला झाली वेतन वाढल्यामुळं ती झाली वेतन प्रेरित असं आपण म्हणणार बरोबर दुसरा प्रकार जो आहे तो नफा प्रेरित वेतन वाढवायला सरकारनं सांगितलं नाही पण मला वाटतं की पन्नास रुपयांना माझं पोट भरत नाही मी साठ रुपयाचा नफा तिथे काढायला बघतोय एकशे दहाला पुन्हा पोहोचले पुन्हा किंमत वाढली ठीक आहे सो हे दोन प्रकार आपल्याला खर्च प्रेरित चलनवाढीमध्ये कॉस्ट फोस इन्फ्लेशन मध्ये दिसणार ओके okay? सो so एकूण चलनवाढीची कारण आता ही पण कारण विचारली जाऊ शकतात सरकारी धोरण जर स्वस्त पैशाचं असेल सरकार जास्त खर्च करत असेल तर मार्केटमध्ये पैसा जास्त येतोय चलनवाढ होते कर्ज रोक्यांची खरेदी सरकारनं कमी केली आता हा इंटरेस्टिंग आहे बघा कर्ज रोक्यांची खरेदी आणि विक्री बरोबर जर सरकारनं कर्ज रोख विकलं एक कागद आहे त्या कागदावर सरकारनं काहीतरी लिहिलंय आणि हा कागद जर सरकारनं मला दिला हे आता काय केलं मला विकलं मी तो कागद घेतोय माझे पैसे त्यांना देतोय माझ्या खिशातनं जर पैसे बाहेर चालले असतील तर मी मागणी वाढवेल का कर कमी करेल लक्षात येते सरकार विकत असेल मी विकत घेत असेल तर माझ्याकडचे पैसे कमी होणार आहेत हे पैसे जर कमी झाले तर मी मागणी कमी करणार आहे इन्फ्लेशन कमी होणार पण जर सरकारनं ते जे आधी मला दिलेला कागद आहे तो माघारी घेतला तर ते कागद रिटर्न मी सरकारला देणार सरकारकडनं मला पैसे मिळणार ते माझ्या खिशामध्ये जाणार मी डिमांड वाढवणार भाव वाढ होणार समजतंय तुम्हाला सो हे कारण आपल्याला सांगता येतं सरकारनं कर कपात जर केली आधी मला तीस टक्के टॅक्स बसत होता सरकारनं तो टॅक्स पंधरा टक्क्यांवर जर आणला एवढा टॅक्स बसत नाही ठीक आहे धरून चला दहा टक्के टॅक्स बसतो रेट दहा टक्के बसतो दहा टक्क्यांचा टॅक्स मला सरकारला सरकारनं धरून चला एक ऍव्हरेज सांगतो पन्नास सा हजार रुपये भरायचे सरकारनं जर हा दहा टक्क्याचा टॅक्स पाच टक्क्यांवर आला तर मी सरकारला पंचवीसच भरणार आहे सरकारनं कर कपात केली पंचवीस हजार जास्तीचे जे सरकारला मला द्यावे लागत होते ते आता माझ्याच खिशामध्ये राहतात मी डिमांड वाढवते भाव वाढ होणार लक्षात राहील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ झाली फिसिकल पॉलिसीमध्ये सरकारनं भरपूर पैसा खर्च केला मार्केटमध्ये पैसा जास्त भाववाढ झाली सरकारनं तुटीचा अर्थ भरणा केला मार्केटमध्ये पैसा जास्त भाववाढ झाली फक्त पुरवठा भाववाढ वाढवते कर वाढीचं धोरण ठेवलं सरकार भाववाढ कंट्रोलमध्ये आणते कर वाढवला मी पैसे जास्त देणारे डिमांड कमी कर करणारे या पद्धतीनं सांगता येईल उत्पादन खर्च वाढला भाववाढ होते वेतन खर्च वाढला भाववाढ होते मक्तेदारी संघटनांनी जर साठा गुपचुप साठवून ठेवला कांद्यामध्ये दिसतो बघ तरी देखील भाववाढ होते निर्यातीमध्ये वाढ झाली मार्केटमध्ये माल कमी येतोय म्हणून भाववाढ होते निर्यात स्टॉप केली तर भाववाढ कंट्रोलमध्ये राहते कांद्याची तीच जाते सरकारनं निर्यात बंदी केली मार्केटमध्ये कांदा जास्त आला कांद्याचे भाव पडले सरकारनं निर्यात बंदी उठवली कांदा मार्केटमधून बाहेर दुसऱ्या देशामध्ये जायला सुरू झाला इथं कमी पडायला लागला भाववाढ झाली या पद्धतीने आपल्याला सांगता येईल उत्पादक साधनांची टंचाई पेन बनवण्यासाठी मशीन लागते मला माझ्या आधीची खराब झाली नवी मला मिळत नाहीये सो साहजिक की माझं प्रोडक्शन कमी होत आहे मी किंमत वाढवणार ओके okay? सप्लाय साइड हे पण मला कारण सांगता येतं तो। तो ही सगळी कारणं आहेत कोणती तरी तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकतात परिणाम काय होतो उत्पादनामध्ये घट होते बचत जी आहे ही बचत घटत गेलेली आपल्याला दिसते अनावश्यक उत्पादन जे आहे हे वाढू शकतं किमतीची अस्थिरता आपल्याला दिसून येते काळा बाजार साठेबाजी होत असताना आपल्याला दिसते अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता वाढते अस्थिरता वाढते प्रोडक्शन कॉस्ट कमी झाले रुपयाची किंमत कमी झाली सरकारला फटका बसणार आहे अर्थव्यवस्थेच्या विकासाला फटका बसणार आहे म्हणून घाबरते बघा भाऊवाढ झाली की दोन चार वर्ष अर्थव्यवस्था मागे जात असते म्हणजे आज दोन हजार चोवीस ला असणारी जी अर्थव्यवस्था आहे भाववाडीमुळे दोन हजार वीस ला जाऊन बसते हे तीन वर्ष पुन्हा आपल्याला घासायचे बरोबर म्हणजे प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मधनं बाहेर पुन्हा प्रीला घासायला आपल्याला चालू करावं लागते तो प्रकार आहे ठीक आहे स्थिर उत्पन्न वर्ग जो आहे भाऊवाडीमध्ये त्यांना तोटा होतो ज्यांचं फिक्स्ड इन्कम आहे त्यांना फटका बसतो शंभर टक्के भाऊवाडीमध्ये भाववाड होतीये दहा टक्क्यांनी तो दहा टक्क्यांनी पैशाची क्रयशक्ती कमी होते मला पगार समजा दहा हजार रुपये आहे दहा टक्क्याची क्रयशक्ती कमी झाली म्हणजे मला इफेक्टिव्हली नऊच हजार रुपये मिळत आहेत मिळायला दहा मिळणार आहेत पण मी फक्त नऊ हजार रुपयांचीच वस्तू खरेदी करू शकतो या केसमध्ये करू शकतो का तर एक हजाराचा कचरा झाला उत्पन्नवाल्याला फटका बसला अस्थिर उत्पन्न वर्ग जो आहे त्याला फायदा होतो कारण भाऊवाडीसोबत त्याला मिळणारं इन्कम सुद्धा वाढतं व्यापारी धरण चला बरोबर सो त्याला फायदा होणार आहे त्याच्यानंतर ज्यांनी कर्ज दिलेली आहेत त्यांना आपण धनको म्हणतो क्रेडिटर्स यांना तोटा होतो कारण बँकेने मला एक लाख रुपये कर्ज दिलं पण भाववाड झाली दहा टक्क्यांची मी बँकेला एक लाखच महागारी देणार आहे ऍक्च्युअल मध्ये त्याला परचेसिंग पॉवरचा विचार केला तर नऊ लाखच देतोय महागारी बँकेला तोटा होतो ऋण ना फायदा आहे ज्यांनी कर्ज घेतलंय मला फायदा आहे ना आता दहा लाख परचेसिंग पॉवर मी विकत घेतली महागारी किती देतोय नऊ लाख रुपये देतोय सो ऋणकोणला त्या गोष्टीचा फायदा हे भाववाडीचे परिणाम आपल्याला सांगता मग नियंत्रण कसं ठेवायचं इन्फ्लेशन साठी मौद्रिक उपाय आपल्याला बघावे लागतील याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो ठीक आहे मॉनिटरी पॉलिसी किंवा आरबीआयचं पैशाचं धोरण आपल्याला सांगताय राईट बँक रेट बँक मग सीआरआर असेल एस एल आर असेल बरोबर त्याच्यानंतर अजून काय असतंय मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असते बरोबर रेपो रिव्हर्स रेपो या सगळ्या रेटनुसार आपल्याला चलनवाढ नियंत्रणामध्ये ठेवता येते इथं डोकं फक्त काहीच लावू नका एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही रेट असू द्या आर सीआरआर काहीही असू द्या भाववाढ झाली रे झाली की हे सगळे वाढतात सगळे वाढतात भाववाढ कमी मंदी सदृश्य परिस्थिती आली की हे सगळे कमी होतात ओके हे सिंपल लॉजिक याच्या पलीकडे जायची गरज नाही त्याच्यानंतर खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री राखीव निधीच्या प्रमाणामध्ये वाढ उपभोग कर्जांवर नियंत्रण विधीग्राह्य पैसे हे मौद्रिक उपाय आपल्याला सांगता येतात ओके राजकोषीय उपायांमध्ये कर दर जे आहेत ते वाढवले जातात म्हणजे आता सरकारचं आता आरबीआयचं बघितलं होतं आता सरकारचं आपल्याला बघायचंय सो कर दरवाढ जी आहे ती सरकार करतं टॅक्सेशन वाढवतं सरकारच्या स्वतःच्या खर्चामध्ये सरकार खर कपात करत असताना आपल्याला दिसतं जास्त पैसे मार्केटमध्ये आणायचे नाहीत राईट सो सोपं आहे मार्केट मध्ये जास्तीचा पैसा आला तर काय होणार आहे भाववाढ होणार आहे मग आता ही भाववाढ कंट्रोल करायची असेल तर हा जास्तीचा पैसा मला मार्केटमधून म्हणजेच माझ्या खिशातून बाहेर काढावा लागेल सरकार कर वाढतं टॅक्सेशन वाढवलं सो जीएसटी जो आपण पाच टक्के देत होतो दहा टक्के देतोय ओके या पद्धतीने सांगताय सरकार स्वतःचा खर्च सुद्धा कमी करतो ओके okay? म्हणजे सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेस ज्या आहेत ज्या स्कीम्स आहेत स्कीम्सवर होणारा खर्च सरकार स्वतःच कमी करतो या पद्धतीने सांगता येईल त्याच्यानंतर सरकारी कर्जामध्ये वाढ केली जाते सरकार कर्ज घेतय आपल्याकडनं घेणार आहे ना, ना? कर्ज घेते मार्केटमधून घेते म्हणजे बँकेकडनं घेते बँकेमध्ये पैसा कोणाचा असतो आपला असतो सो थोडक्यात काय सरकार कर्ज घेते याचा अर्थ सरकार एक कागद लिहून मला देतय की मी तुझ्याकडनं कर्ज घेतोय हा पैसा मी सरकारला कर्जाच्या स्वरूपामध्ये देतोय माझ्या खिशातला पैसा कमी झाला माझी मागणी कमी झाली या पद्धतीने सांगतोय आधिक्याचे अंदाजपत्रक बरोबर सरप्लस बजेट आपण याला म्हणणार आहे तो सरकार पैसे जास्त गोळा करते पण खर्च कमी करते बचतीमध्ये वाढ टॅक्सेशन आहे इंटरेस्ट वाढवल्यामुळे आपण सेव्हिंग तिथं करतो आणि सरकारकडनं हो, केली जाणारी कर्जफेड जी जा आहे ती सरकार थांबवतो हो देत नाही मार्केटमध्ये पैसा सरकार जरी म्हणलं पुढच्या वर्षी तुला पैसे रिटर्न करतो सरकारमध्ये थांब थोडे दिवसात राईट का तर तू तो पैसा घेऊन पुन्हा अजून भाववाढ आहे अजून मागणी वाढवायला बसलाय थांब अजून थोडे दिवस थांब मार्केट कंट्रोल मध्ये उद्या तुझे पैसे तुला महागारी व्याजासहित देतो राईट तो सरकार कर्ज फेड जे आहे तिथे ते था, थांबवतं हे राजकोषीय उपाय झाले इतर उपायांमध्ये उत्पादन वाढवायचं ओके सप्लाय साईडवर थोडस सा काम करावं लागतं आपल्याला त्यानंतर वेतन दर जो आहे हा वेतन दर कमी करायचा असं म्हटलं तरी चालेल आणि टंचाईग्रस्त वस्तू जे आहेत त्यांचं वाटप सुद्धा करायचं ओके साखर वा महाग झाली साखर द्या स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू महाग झाला गहू द्या कमी खर्चामध्ये सो so, ह्या ज्या वस्तू आहेत जीवन आवश्यक वस्तू हे सरकार डायरेक्टली तुम्हाला प्रोव्हाइड करत आणि भाववाढीवर कंट्रोल आणतात दडपलेली भाववाड या पद्धतीमध्ये आपल्याला हा शेवटचा शिक्षण सांगता येतो बघा ओके okay? इथपर्यंत कोणाला काय अडचणी आहेत का इथपर्यंत कोणाला काय अडचणी आहेत का राईट सो right? so, मोठे मोठे टॉपिक झालेत आपले आता छोटे छोटे टॉपिक आहेत आहेत का सगळे जागे आहेत का झोपले नो ओके चला पुढच्या टॉपिकला करायला सुरुवात मग भारताचे आकडे पीपीपी नुसार जास्त का दिसतात ते आपण या ग्रोथच्या टॉपिक मध्ये बघणार आहे ओके okay. इथं मी मुद्दा म्हणून सध्याचे आकडे जे आहेत ते सांगितले नाहीत ओके okay. माझा प्रयत्न आहे की इकॉनॉमिक रिव्ह्यू जो आलाय आणि भारताचं बजेट जे okay? so, <coughs> आहे हे आपल्याला पुन्हा एकदा डिटेलमध्ये डिस्कस करायचं ओके सो ते नेक्स्ट लेक्चरमध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नांची उत्तर मिळतील ठीक आहे हा मागचं या वर्षीच सफिशियंट आहे फक्त मी जे दहा टॉपिक तुम्हाला सांगणार आहे ते दहा टॉपिक वाचा वेबसाईट इंडेक्सेस घेणार आहे आपण इंडेक्सेस घेणारे त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे हे आहेत ग्राफ्स आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत येस ठीक आहे सो पुढचा टॉपिक आर्थिक वाढ हा त्याच्या आधी तुम्हाला सांगतो काय काय करायचं इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला नियोजन नीट करायचं नियोजनामध्ये सुद्धा पंचवार्षिक योजना माहीत करायच्या पंचवार्षिक योजनेची आकडेवारी कधी आली कोणती होती नाव काय होतं कोणी आणली आणि त्याच्यामध्ये काय झालं मग अजून पाच 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 पॉईंट प्रत्येक पंचवर्षी घेत त्याच्या पलीकडे करू नका वेळ घालवायचा नाही इंटरेस्टिंग काय आहे नीती आयोगावर प्रश्न वाढतायत नीती आयोग नीती आयोगाचे जे अहवाल आहेत याच्यावर ते प्रश्न विचारतायत सो हे तुम्हाला करायचे ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे दुसरा टॉपिक जो आहे तो वाढ आणि विकास ठीक आहे इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तिसरा टॉपिक जो आहे तो समावेशन समावेशनामध्ये तुम्हाला स्कीम्स करायच्या सगळ्या समावेशनाच्या स्कीम्स काळजी करू नका आपल्या स्कीमचं एक लेक्चर आहे मॅरेथॉन मध्ये ठीक आहे तुम्ही ते चार्ट बघितला असेल येईल तो स्कीम्स लेक्चर आहे त्या स्कीम्स व्यवस्थित करा त्याच्यानंतर वाढ विकास समावेशन शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये जनरली येणारा प्रश्न जो आहे तो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर असतो सो एमडीजी एस व्यवस्थित आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर भाववाड ठीक आहे सगळे एखादाच क्लब करतोय राष्ट्रीय उत्पन्न आणि जीडीपी ओके हा एक महत्वाचा टॉपिक आहे याच्यावर पण प्रश्न आपल्याला दिसतात त्याच्यानंतर सहावा टॉपिक जो आहे आ, हा सहावा टॉपिक जो आहे तो आहे अर्बनायझेशनचा अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरणाच्या तुम्हाला इथं शहरीकरण शहरीकरणाचं बेसिक बघायचं आहे ज्योग्राफीमध्ये येणार आहे ते ओके लोकसंख्येच्या जॉग्राफीमध्ये येणार आहे सोबतच शहरीकरणाच्या स्कीम्स तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे हा एक महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर सातवं जे आहे ते पर्यावरण पर्यावरणाच्या योजना पर्यावरणाच्या अशा योजना जिथं पैशाचा विचार आपण करतोय उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच बघा लॉन्च केलेली स्कीम आहे ती सूर्योदय योजना आहे प्रत्येक घरावर ते सोलर बसवायचं धोरण ठीक आहे तशा स्कीम्स तुम्हाला कराव्या लागतील राईट इथंपर्यंत सगळ्यांना कळालं त्याच्यानंतर पुढचं मध्ये घेऊयात मध्ये एक महत्वाचा टॉपिक असतो तो असतो जमीन सुधारणांचा जमीन सुधारणांवर सुद्धा बरेच प्रश्न येतात बघा ठीक आहे जमीन सुधारणांवर जनरली एक 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 प्रश्न दरवर्षी आहे आयोग विचारतो इथं सो जमीन सुधारणा मध्ये करा ठीक आहे एवढं केलं तर गेल्या तीन वर्षामध्ये याच्या बाहेरचा प्रश्न विचारलेला नाही म्हणजे बँकिंगवर प्रश्न नाही इंटरनॅशनल ट्रेडवर प्रश्न नाही गेल्या तीन वर्षांचा ट्रेंड बघितला ठीक आहे सो माझा प्रयत्न आहे हे सगळं आपल्याला इथं करायचंय याच्या पलीकडे इंटरनॅशनल ट्रेड जे आहेत ते मागच्या मध्ये होतं त्यामुळे म्हटलं की दोन्ही मॅरेथॉन बघितले तर सफिशियंट आहेत त्याच्या बाहेर जाण्याची इकॉनॉमिक्सला तर मला गरज वाटत नाही चुकून बाहेरचा प्रश्न आला तर त्याच्यासाठी किती वाचणार आहे तुम्ही सोडून द्या बरोबर पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे नाही आपल्याला पन्नास टक्के बाद झाली ते एवढा आपल्याला करायचंय क्लिअर सगळ्यांना नागरीकरणाच्या स्कीम्स आहेत नागरीकरणाच्या स्कीम्स आपल्या गव्हर्नमेंट स्कीम शासकीय योजनाच्या मॅरेथॉनच्या लेक्चरमध्ये कव्हर होतील यस इकॉनॉमिक वर केवढं डीप जायला हवं जेवढं आपल्या लेक्चरमध्ये आहे तेवढंच त्याच्या पलीकडे नका जात बसू विनाकारण एनर्जी कुठे घालवत आहे कारण बाकीचे टॉपिक पण आहेत राईट मला वाटतंय बाकीचं राहिलेलं आता उद्या कंटिन्यू करूयात कुणाला काय प्रश्न असतील तर तेवढे प्रश्न विचारून घ्या हा हे सगळं घेण्याचा प्रयत्न आहे माझा बघूयात काय काय का करता येईल उद्या स्पीड स्पीडमध्ये घेऊयात आज जरा डिटेल डिस्कशन झालं उद्या पटपट पटपट स्पीड थोडासा जास्त असेल त्या तयारीनं बसा फक्त यस बारा स्कोर हा ठीक आहे दहा ते बारा इट्स अ गुड नंबर पण मला वाटतंय पंधरा पर्यंत यायला पाहिजे मागच्या वर्षी आलेत पोरांचे पंधरा येस yes. मागच्या वर्षी आलेत पंधरा फक्त उद्या स्किप करू नका उद्याचं लेक्चर स्किप करू नका जीडीपी कॅल्क्युलेशन कमिटी जाऊ तो लय जुना झाला मी बघा घ्यायला भरपूर आहे इथं अडचणी एकच आहे की करंट रिलेव्हन्स थोडासा मी बघतोय जीडीपी कॅल्क्युलेशनच्या कमिटी पाच सहा वर्ष चर्चा चालू आहे त्याची ठीक आहे तो जुना झाला मुद्दा आता राईट म्हणून मी इथं स्किप केलंय ते राईट कारण इकॉनॉमिक्स मग सगळंच घ्यायचं म्हटलं तर आपलं फुल ऑन बॅचेस होऊन जाईल दोन तासात कशी कवर व्हायची ती राईट सो जेवढं लेट से करंट डिस्कशन मध्ये आहे त्या टॉपिकला मी टच करतोय टॉपिक आहेत उद्या, आहे? उद्या वाढ विकास वाढ विकासाच्या थिअरीज थे डेफिनेशन्स जनरली त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना सार्वजनिक वित्त तो एक महत्वाचा टॉपिक राहिला येतं सार्वजनिक वित्त एक लिहून घ्या जेंडर बजेटिंग वरच प्रश्न विचारलाय पण येऊ शकतो ओके त्याच्यानंतर जर शक्य झालं तर इकॉनॉमिक रिव्ह्यूचा थोडासा डेटा इकॉनॉमिक सर्वे जो आला यावर्षीचा तो थोडासा डेटा इकॉनॉमिक बजेट घेणं थोडं अवघड जाईल बजेटच्या मी नोट्स तुम्हाला नक्की शेअर करतो सो रिव्ह्यू आणि नोट्सच्या शेअर बजेटच्या नोट्स मी शेअर करतो त्यातनं ते वाचून घ्या तुमच्या लेवलला आणि अजून कोणतं टॉपिक हां एवढं राहील उद्याच्या लेक्चरमध्ये येस पुस्तकं वाचा हे बघा नोट्स नोट्स असतात मी याच्या आधी पण सांगितले आत्ता पण सांगतोय नोट्समध्ये तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर होईल तिला वस्तू आवाका लक्षात येईल राईट पण पुस्तकांमधून काही ना काहीतरी वाढीव डेटा तिथं असतो सो कोणतंही एक जे तुम्ही आजपर्यंत वाचलंय तेवढं व्यवस्थित करायचं लोकसंख्या टॉपिक आहे मी भूगोलामध्ये लोकसंख्या कन्सिडर केलं इथं टाकायचं असेल लोकसंख्या टाकू शकता लोकसंख्येमध्ये सुद्धा जेंडरवालं लेट से सेक्स रेशियो एज्युकेशन त्याच्यानंतर अर्बनायझेशन आणि डेन्सिटी हे प्रश्न जनरली इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातात ओके सो so, एवढे चार भारताच्या आणि महाराष्ट्राचे करून ठेवणं अपेक्षित आहे लोकसंख्येमध्ये दोन हजार चवीसचंच करा तेवीसला कशाला जात आहे नीती आयोगाचे रिपोर्ट आहे मी यस yes. उद्या प्लॅनिंगमध्ये ते नीती आयोगाच्या रिपोर्टचं सगळे तुम्हाला लिस्ट देऊन देतो पाठ करून टाका ठीक आहे पाठ करून टाका पीपीटी मध्ये जो कंटेंट आहे सगळा पाठ करा तसाच टाकलेला आहे त्याच्या बाहेर जायची गरज नाही बुक कोणते घ्यावे सर इकॉनॉमिक्स कधी वाचले नाही पुस्तकांमध्ये बघा महेश सरांचं एक पुस्तक आहे आत्ताच ते लॉन्च झालंय ते एक चांगले त्याच्यानंतर देसले सरांचं एक आहे ते बघू शकता तुम्ही टेस्ट सिरीज आणि सिव्हिल सर्व्हिसेस सेम आहे का करंट प्रिलीम सेम राहणार आहे करंट रिलेटेड उद्यापासून उद्याच्या टॉपिकमध्ये ऍक्च्युअली मध्ये इथं दाखवतो मला करंटची गोष्ट हे बघा हे करंटचा डेटा आहे मी तर टाकलाय ती नेमका आता आलंय राईट आधीच्या डिस्कशन मध्ये नव्हता तो हा दोन हजार चोवीसचा डेटा टाकलाय त्याच्यानंतर न्यूज पण टाकलेला आहे सो करंटचा आहे इन्क्लुजन उद्यापासून ते होईल उद्या पुढच्या लेक्चरला ते असेल त्याच्यानंतर हां देसले सरांचं पुस्तक होतं ते पण खूप सुंदर पुस्तक आहे ज्योग्राफी पण शिकव छान शिकवता थँक्यू थँक्यू सो मच त्याच्यानंतर चालेल करत कन्क्ल्यूड मग उद्या थोडंसं जास्त वेळ बसायची तयारी ठेवा ऍक्च्युअल मध्ये आज प्रॉब्लेम हा झाला तुम्हाला आवाजावरनं कळत असेल दोन दिवसापूर्वी लेक्चर फायनल झालं होतं की असं असं घ्यायचंय घरी गेलो आणि फुल ऑन ताप आहे ओके आता सुद्धा टेम्परेचर फुल डाऊन आहे त्याच्यानंतर सर्दी होती सर्दीवर ते फुसफुस घेऊन मी लेक्चर घेतले याच्यामुळे सुद्धा एनर्जी थोडीशी तुम्हाला कमी वाटू हो शकते प्रोबेबली उद्या क्लिअर होईल उद्या थोडीशी तयारी जास्त ठेवा सिलेबस बऱ्यापैकी आपल्याला फोर करून टाक ठीक आहे या गुड नोटवर थांबायचं हा बॅचेस लक्षात राहू द्या जर कोणाला जॉईन करायचं असेल तर नक्की या ओके वन ऑन वन खूप चांगले प्रोग्रामस चालतात हा ग्रुपला टाकतो मी ग्रुपला टाकतो नक्की टाकतो टेलिग्राम का ई भूगोल माहिती आहे की सगळ्यांना राईट ई भूगोल टेलिग्राम चॅनल आहे आपला आणि सोबतच नंदी पॉलिन वन ऍप्लिकेशन डाउनलोड करा जिथं या सगळ्या पीपीटी तुम्हाला मिळून जातील मी शेअर करतो तिथे सगळ्या पीपीटी येस व्हिडिओला लाईक करा केलं नसेल तर येस व्हिडिओ लाईक केलं म्हणजे युट्यूब प्रमोट करते जरा जरा व्हिफॉप येऊ द्या मला थोडासा राईट लाईक करा शेअर करा या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कनक्ल्यूड करतो धन्यवाद भेटू द्या